पाण्याचा ताळेबंद संकल्पना व महत्व। सर्व कृषी विभागातील आणि प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं आजच्या या पाण्याचा ताळेबंद तयार करणे या ई प्रशिक्षणासाठी सर्वांचं स्वागत आहे। अधिकारी बंधू भगिनींनो, गेले अनेक दिवस आपण सध्या लॉकडाऊन ह्या परिस्थितीमध्ये कृषी विभागाचा आणि प्रकल्पाचा कामकाज करत आहोत आणि असं करत असताना आपण आणि शेतकऱ्यांचा संवाद तुटता कामण्याची आपण जबरदस्त काळजी घेत आहोत। कोण सर्व प्रकारच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण त्याचप्रकारे प्रकल्प कार्यालया अंतर्गत गेल्या महिन्याभरामध्ये आपण दोन प्रकारचे मोठे वेबिनार करून आपण शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी, कृषीताई, ग्रामकृ संजीवनी समिती सदस्य यांच्याबरोबर पोहोचलेलो आहोत आणि आज आपण या ठिकाणी एका वेगळ्या तांत्रिक विषयाला घेऊन या हंगामासाठीचा महत्वाचा विषय लक्षात घेऊन आपल्याच अधीनस्थ असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधणार आहोत। विशेषतः हे सर्व गावपातळीवर काम करणारे आपले कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि त्यानंतरचा वरचा संपूर्ण अधिकारी वर्ग यासाठी आपण हा पाण्याचा ताळेबंद हा विषय घेऊन आपण पुढे आलेलो आहोत। हा विषय महत्वाचा आहे याच्याबद्दल वेगळ्याने सांगायची गरज नाही। ज्यावेळा प्रकल्पाची सुरुवात आपण केलेली आहे मूळतः त्याचा आधारच हा आहे की संपूर्ण खेडेगाव आपले, प्रकल्पातील गावं आपले ही पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे आहेत आणि सुपीकता वाढली पाहिजे आहे। मग हे पाण्याचं स्वयंपूर्ण होण्यासाठी म्हणून जो प्रयत्न चालू आहे, गेले अनेक शतकं चालू आहे हा प्रयत्न, म्हणजे अगदी ज्योतिराव फुलेंच्या काळापासून आपण जर बघितलं तर तेव्हाही त्यांनी कशा प्रकारे आपण हे सर्व गावं पाण्यासाठी स्वयंपूर्ण करू शकतो, जलसंधारण करू शकतो याचे उदाहरण देऊन, दाखले देऊन आणि त्या त्या वेळेला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि तेव्हापासून आपण गेले अनेक दशक याच्यावर कार्यक्रम राबवतो आहोत। आणि मग हा कार्यक्रम राबवत असताना त्याबरोबर शास्त्र हे तयार होत चाललेलं आहे, डेव्हलप होत चाललेलं आहे। विकसित विज्ञानाचा आधार घेऊन आपल्या कामाच्या मध्ये काही सुधारणा करता येईल का असाही प्रयत्न प्रत्येक शासन करत असतं आणि आपणही तेच प्रयत्न करत आहोत। गेले अनेक दशकापासून पाण्याचा ताळेबंद काढण्याच्याही काही पद्धती जागतिक पातळीवर, देशपातळीवर आणि आपल्या स्थानिक पातळीवर देखील विकसित झालेल्या आहेत। या विकसित पद्धतींचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपलं असं आढळतं, अरे आपण अशा प्रकारचा देखील यामध्ये घटक घेतला असतं काय झालं असतं, आपण ही माहिती आपण टाकली असतं काय झालं असतं, आणखी आपण सुधारित आपल्याला काही कॅल्क्युलेशन करता आली असती का, अशा प्रकारे आपल्या प्रत्येक वेळेला एक वेगवेगळ्या सुधारणा सुचतात आणि त्यावर आपण आपला विकास हा करत राहतो। आणि हेच संशोधन नेमकं पाणी ताळेबंदा बाबतीत देखील आपण करत आलेलो आहोत। आणि म्हणून नाना देशमुख कृषीसंजीवनी प्रकल्प ज्या वेळेला आपण या ठिकाणी सुरू केला राज्यामध्ये आपल्या, त्या प्रकल्पाचा एक मुख्य गावा म्हणून आपण वॉटर सिक्युरिटी किंवा जल सुरक्षितता इकडे आपण पाहत आहोत। आणि हे पाहत असताना मूळतः आपल्याकडे किती पाणी आहे आणि हे आपल्याकडे याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येक खेड्यामध्ये किती पाणी आहे याच्याबद्दलचं एक अदमास घेणे, अंदाज घेणे फार आवश्यक असल्याचं दिसून आलं। आणि त्यानंतर आपण IIT मुंबईच्या सहकार्यानं याबद्दल कामकाज सुरू केलं आणि IIT मुंबईनं त्यांचा स्वतःचा कॉम्प्युटर सायन्स आणि सितारा हा विभाग यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी अनेक प्रकारचे संशोधन जे केलेले आहेत त्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि गेल्या 1.5 वर्षांमध्ये पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठीचं एक उत्तम अशा प्रकारचं फ्रेमवर्क आणि एक मॉडेल तयार होऊन आपल्या समोर आलेलं आहे। गेल्या वर्षभरामध्ये आपण जवळपास 950 गावांमध्ये या प्रकार ताळेबंद काढून आपण हे मॉडेल टेस्ट केलेलं आहे। आता आपण त्याच्यात जाऊन पुढे जाऊन या प्रत्येक हंगामामध्ये आपल्या मॉडेल प्रमाणात निघाल ताळेबंद आणि प्रत्यक्ष तारखेने पाऊस आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली पीक पद्धती आणि या सर्वांचा याचा देखील अदमास घेणे, त्याच्यावर व्हॅलिडेशन करण्याचं काम देखील आता सुरू आहे। बऱ्यापैकी आपण काम केलेलं आहे, अजूनही हे काम हे चालू राहणार आहे आणि ही प्रक्रिया निरंतर आहे। कोणत्याही एकाच वेळेला आपण म्हणू शकत नाही की आता आमचं काम संपलेलं आहे, हे नेहमीची विकसित होणारी प्रक्रिया आहे। परंतु ही जी काही आतापर्यंत आपण केलेली प्रक्रिया आहे याचं एक चांगलं स्वरूप आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये देण्याच्या अगोदर आपला जो कर्मचारी आहे, कृषी सहाय्यक आहे, समूह सहाय्यक आहे, यांना हे पूर्ण माहिती होणं आवश्यक आहे। आणि म्हणून आज आपण ह्या प्रशिक्षणामध्ये
या ताळेबंदाच्या बाबतीमधल्या सायन्स काय त्यामागचा आहे, कोणत्या बाबी विचारामध्ये आपण घेतलेल्या आहेत, यासाठी कोणकोणत्या लॉजिस्टिक्स असतात म्हणजे यामध्ये नकाशे असतील, त्या प्रकारचे अनेक प्रकारची माहिती असेल, डेटा असतील, हे कोणत्या कोणत्या मध्ये आपण घेतले आहेत, नंतर हा ताळेबंद काढणं म्हणजे एक क्लिष्ट प्रक्रिया आहे का, अशा प्रकारचा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, तर ती क्लिष्टता कशी नाही, यामध्ये किती सोपेपणा आणलेला आहे, ते सोपेपणा त्यामध्ये इथं दाखवून देण्यासाठी आपण तयार केलेलं एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे. आणि बंधू भगिनीने या ठिकाणी सांगायला आनंद होतो आहे की अशा प्रकारे एखाद्या पॉईंटवर गावामध्ये उभं राहून गावाच्या ताळेबंदासाठी माहिती भरून आपलं मोबाईल ऍप्लिकेशन जे आहे ते अशा प्रकारचं पहिलं ऍप्लिकेशन आपण तयार केलेलं आहे, जे या कृषी क्षेत्रामधलं क्रांतिकारक ऍप्लिकेशन होणार आहे, ज्यामुळे आपण राज्यामधल्या नव्हे तर देशामधल्या कोणत्याही गावाचा ताळेबंद करू शकतो इतकी त्यामध्ये क्षमता आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण हे ऍप्लिकेशन आपल्या 5,000 गावांसाठी आपण हे आता चालू करतो आहोत. 13 तारखेला आपण 3 दिवसापूर्वीच हे ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे आणि आज आपण त्याबद्दलच देखील माहिती इथे घेणार आहोत. आणि मग अशा प्रकारच्या माहितीमध्ये आपण घेत असताना मग आपली जी ग्राम कृषी समिती आहे आणि शेतकरी आहे यांनी कोणते निर्णय घ्यावेत पुढे जाण्यासाठी, यावरही आपण चर्चा करणार आहोत. तर या सर्व प्रश्नांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं स्वागत करणं हे या ठिकाणी माझं काम आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रथमतः आपल्या प्रकल्प कार्यालयाचे प्रमुख आणि प्रकल्प संचालक आदरणीय प्रस्तिक सर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये IIT चा मोठा सहभाग आहे आणि ज्यांचे प्राध्यापक मिलिंद सोहनी सर हे या टीमचं लीड करतात आणि त्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळपास मोठा कार्यक्रम कारण केलेला आहे, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यांच्याबरोबर त्यांची टीम आणि याचे तज्ञ आहेत आपल्यासोबत हेमंत बेलसरे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, दिलीप चिवारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना नाव माहिती आहे, ते आपल्या सोबत आहे. शुभदास साळी या ठिकाणी ते शास्त्रज्ञ म्हणून काम करतात, त्याही या ठिकाणी आले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. माझे सहकारी रफिक नायकोडे सर या ठिकाणी पॅनलिस्ट आहेत. माझे सहकारी नितीन बनकर या ठिकाणी तज्ञ म्हणून आकाशावर मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. या सर्व तज्ञांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्याला या पुढच्या कार्यक्रमात वळण्यासाठी याबरोबरच आपल्याला राज्यभरातून जे उपस्थित राहिलेले या कार्यक्रमासाठी सर्व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, तसंच या लिंक ज्यांना ज्यांना मिळलेले आहेत ज्यांनी जॉईन केलेले आहेत, सर्व आमचे DPIU चे कर्मचारी, सर्व प्रकल्प विशेषज्ञ, SPIU चे कर्मचारी आणि इतर काही तज्ज्ञ जे जमा झालेले आहेत किंवा अटेंडी म्हणून जॉईन झालेले आहेत, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण एका एका सेशनकडे पुढे वळूया. आपण सेशनची रूपरेषा मी सांगितल्याप्रमाणे अशी राहील की आता आपण सुरुवातीला माननीय अष्टके सरांचं या ठिकाणी मनोगत ऐकून घेऊ, त्यानंतर सोहनी सरांचं मार्गदर्शन होईल, त्यानंतर बेलसरे सर आपल्या बरोबर हितगुज करतील, त्यानंतर नितीन बनकर सर आपल्याला या ठिकाणी नकाशाबद्दल माहिती देतील, त्यानंतर शुभदास साळी प्रत्यक्ष या ठिकाणी ऍप कसं वापरायचं याबद्दल माहिती देतील, आणि त्यानंतर मी आपणास हा कार्यक्रम शेतकऱ्यापर्यंत कसा घेऊन जाऊ याचा याबद्दलचं मार्गदर्शन करेन. तर मी या ठिकाणी थांबतोय आणि मी विनंती करतो प्रस्तिक सरांना की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशिक्षण निमित्तानं आपल्या प्रशिक्षणार्थींना संबोधित करावे. कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गणांना या वेबिनार मध्ये माझ्याकडून स्वागत. आणि तुम्ही सगळ्यांनी हा वेबिनारला भरघोस प्रतिसाद दिला. आता आपल्याकडे झूमवर 1,000 प्रशिक्षणार्थी ऑलरेडी हजर आहे आणि आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की हे वेबिनार यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह आहे. तर 1,000 पेक्षा जास्त आता जे लोक रुजू होतील तर ते ऑटोमॅटिकली यूट्यूबकडे जाऊ शकतात अशा प्रकारचं नियोजन आहे. आपल्याकडे 3,000 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेले आहे, तर त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी मागचे 2 दिवसांमध्येच याला प्रतिसाद दिला, तर सगळ्यांना याच्यासाठी धन्यवाद. आणि पाणी व्यवस्थापन किती महत्वाचा विषय आहे हा सुद्धा याच्यातून लक्षात येतो की तुम्हाला सगळ्यांना या वेबिनारमध्ये भाग घेण्यासाठी त्याचा एक मोटिवेशन होता. म्हणून आजच्या वेबिनारला आपण आता सुरुवात करतो आहे. मित्रो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की हा आपला जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे पोकरा, याची सुरुवातच आपला सगळ्यात जास्त व्हल्नरेबल, सगळ्यात जास्त डिस्ट्रेस्ड जिल्ह्यांचे सगळ्यात जास्त व्हल्नरेबल गावापासून झालेली आहे. म्हणजे जर आपण गाव कसे निवडले गेले किंवा गावांचे समूह कसे निवडले गेले याचा अभ्यास केला तर शासनाची त्याची मागची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जिथे पाण्यामुळे शेतीला सगळ्यात जास्त
अडचणी निर्माण होतात पाण्याच्या लहरीपणामुळे किंवा कमी होत चाललेल्या पाण्यासाठ्यामुळे आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळे जास्तीत जास्त डिस्ट्रेस होतो असे गावांची निवड प्रकल्पासाठी करावी असे शासनाच्या धोरण होता आणि त्या हिशोबानेच आपण ह्या गाव समूहाची 670 मिनी वॉटरशेडची आपण निवड केली ज्याच्यामध्ये 5142 गाव आहे. आणि साहजिकच आहे की प्रकल्पाच्या सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो फोकस आहे तो पाणी कशा उपलब्ध होईल, उपलब्ध पाण्याचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो आणि आपल्या पीक पद्धतीमध्ये कशा प्रकारचं नियोजन करायचं जेणेकरून आपल्याला सातत्याने ह्या पाण्याच्या साठ्याचा वापर करता येईल आणि शेतकऱ्यांना त्याच्या पाण्याचा जो एक रिस्क फॅक्टर असतो तो कसा कमी करता येईल याच्यासाठी आपण सुरुवातीपासूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने पाण्याचा अभ्यास करण्याची गरज आहे अशी भूमिका घेतली. जागतिक बँकेने सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि आपण IIT बॉम्बे या संस्थेला अप्रोच करून की आपण याच्यामध्ये तांत्रिक मदत प्रकल्पाची करावी अशी विनंती केली आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्यासोबत एक एग्रीमेंट केला. 2 वर्षापासून एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे त्याचा वापर आपण करतो आहे याबद्दल प्रोफेसर सोनी आपल्याला सखोल सांगतीलच. मात्र प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक म्हणून मला आपल्याला हे मुद्दामहून सांगायला पाहिजे की आतापर्यंत जेवढे शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभासाठी अर्ज केला म्हणजे साधारणतः 5 लाखापर्यंत शेतकरी आहे ज्यांनी 11-12 लाख असे ऍप्लिकेशन केलेले आहे आणि आतापर्यंत आपण 43,000 शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे दिलेले आहे. 170 कोटी आपण खर्च केले DBT मध्ये आणि त्या घटकांचा अभ्यास केला की कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी लोकांनी मागणी केलेली आहे तर त्याच्यात हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो की पाण्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त मागणी आहे म्हणजे ते शेततळे असो, शेततळ्यावर लाइनिंग असो, नवीन विहिरी असो, विहिरीचा पुनर्भरण असो, पाईप मोटर नंतर ड्रीप स्प्रिंकलर हे असे घटक आहे ज्याला सगळ्यात जास्त लोकांची मागणी आहे आणि प्रकल्पाने सुद्धा त्याला प्रतिसाद दिलेला आहे. जास्तीत जास्त प्रकरण आपण करायला त्याच्यामध्ये यशस्वी झालो. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये अर्थातच आहेच कारण ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये लाभार्थीची निवड असो किंवा आपली पूर्व तपासणी असो किंवा काम झाल्यानंतर स्पॉट इन्स्पेक्शन असो त्याच्यानंतर आपले SDOs ऍग्री अकाउंट असिस्टंट या सगळ्यांनी जे वेळेचे आत हा अर्जांना प्रोसेस केला आणि त्यामुळेच लोकांना त्यांचे खात्यामध्ये पैसे मिळू शकले. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की पाण्याच्या नियोजनाबद्दल सगळ्यात जास्त आपली डिमांड आहे आणि ते आपण कम्प्लीट करायचा प्रयत्न करतो आहे. मग हे झालं वैयक्तिक म्हणजे शेतकऱ्याची स्वतःची गरज शेताची. मात्र पाणी जे आहे ते सगळीकडे पूर्ण गावामध्ये समान पडतो आणि पाणी जे आहे तो काही आपण साठवतो काही जमिनीमध्ये जातो काही वाहून जातो. तर हा वैयक्तिक रिसोर्स आहे, वैयक्तिक संसाधन आहे की सामायिक संसाधन आहे. साहजिकच हे सामायिक संसाधन आहे कारण सगळीकडे पडतो. मात्र त्याचा वापर करताना वैयक्तिक संसाधन म्हणून वापरण्याची जास्त टेंडन्सी आहे. म्हणून आपले जे कॉमन वॉटर असेट्स आहे ते आपला पर्क्युलेशन टँक असो किंवा आपला एखादा बंधारा असो तर त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याची जवळची शेतकऱ्यांची एक टेंडन्सी असते आणि त्याचा आपल्याला पाणी दिसला तर लगेच आपला क्रॉप असा घ्यायचा याला जास्त पाण्याची गरज असते आणि वैयक्तिकरित्या त्याचा जास्तीत जास्त आपण कसा वापर करू शकतो किंवा कधी कधी गैरवापर करू शकतो अशी प्रकारची टेंडन्सी दिसून येते. मात्र जर पूर्ण गावाचा विचार केला किंवा पाणलोटाचा विचार केला तर त्याच्यामध्ये इक्विटी राहत नाही. जे शेतकरी नाल्यापासून लांब आहे ज्यांना कुठल्याही स्ट्रीमचे जवळ नाही त्यांना आपण एकच पीक घेता येते, दुसरी पीक घेता येत नाही आणि एका पिकामध्ये सुद्धा त्यांना संरक्षित सिंचन देणे शक्य होत नसते म्हणजे इक्विटी त्याच्यामध्ये नसते. म्हणून पाणी हा जो संसाधन आहे याला गाव म्हणून किंवा मिनी पाणलोट जे आपला जे आहे मिनी वॉटरशेड त्याचे म्हणून विचार करण्याची गरज आहे. आपण हिवरे बाजारचं उदाहरण देतो, राळेगाव सिद्धीचा विचार करतो, तिथे कसा झालेला आहे त्यांनी पूर्ण गावाचा विचार केला, काही वैयक्तिक शेतकऱ्याचा विचार केला नाही आणि नियोजन असा केला की ज्या वर्षी पाऊस कमी असतो त्या वर्षी रब्बीमध्ये काय घ्यायचा कोणी घ्यायचा याचा नियोजन गाव पातळीवर होत असतो. तर ही प्रक्रिया आपल्याला जास्तीत जास्त रुजवायची गरज आहे
आणि त्याच्यासाठी आपली क्षेत्रीय यंत्रणा आहे, त्यांचा फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. आजची हा वर्कशॉपचा हेतू असा आहे की जे फ्रेमवर्क केलेला आहे तो काय आहे, त्याचे मागचे प्रिन्सिपल्स काय आहे, आपण कसा वॉटर बॅलन्स करायचा आणि वॉटर बॅलन्सचा वापर कसा करणार हे आज आपण सांगणार आहोत. आणि अपेक्षा अशी की तुम्ही त्याला नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर जेव्हा ग्राम कृषी संजीवनी समितीची बैठका होतील, ग्रामसभा होतील, शेतकऱ्यांचे गटामध्ये चर्चा असेल तेव्हा तुम्ही त्यांना गाईड करा. कारण तुमची जोपर्यंत मनात सगळी शंकाचं निरसन होत नाही, जोपर्यंत तुमच्या मनात क्लॅरिटी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना समजावून सांगणे, कॉन्फिडेंटली समजावून सांगणे तुम्हाला शक्य होणार नाही आणि शेतकरी त्याला तेवढा प्रतिसाद देणार नाही. म्हणून आज अत्यंत शांतपणे ऐकून घ्या, तुमचे काही प्रश्न असतील ते नक्कीच विचारा, आम्ही ते प्रश्न चालू असताना त्याला हे करू, म्हणजे आन्सर करायचा प्रयत्न करू. काही प्रश्न तरी राहिले तर त्याच्या FAQ सारखा करू, म्हणजे फ्रिक्वेंटली आन्सर्ड क्वेश्चन्स आणि वेबसाईटवर राहतील, म्हणजे तुम्हाला नंतरही बघता येईल. आजच्या वेबिनारमध्ये आणखीन आपण 2-3 नवीन बाबी केलेली आहे. कधी कधी काही लोकांना वेबिनार ठरलेल्या वेळेवर अटेंड करण्यास अडचणी असते, कुठेतरी दुसरं कामावर जावं लागतो, म्हणून ही वेबिनार ऑन डिमांड सुद्धा आहे. म्हणजे हे वेबिनार संपले तर त्याच्यानंतर त्याची रिकॉर्डिंग उपलब्ध होईल आणि त्याचा लिंक आम्ही तुम्हाला नंतर ईमेलने पाठवू. म्हणजे आपल्याला काही डाऊट्स काढायचे असतील, रिफ्रेश करायचे असेल, काही लोकांनी आजची वेबिनार अटेंडच करू शकले नसतील तर हे ऑन डिमांड वेबिनार आपल्याला बघता येईल. त्याचे पुढेही जाऊन आपण आणखीन असं केलेलं आहे की काही क्विज आपण वेबिनार संपल्यानंतर तुम्हाला सबमिट करणार आहोत. क्विज तुम्ही अटेम्प्ट करा, म्हणजे आपल्याला किती हे विषय लक्षात आला आणि क्विज झाल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळेल. म्हणजे हे यशस्वीरित्या आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला देण्याची व्यवस्था होईल. हे वेबिनार चालू असताना विविध आपले जे तज्ज्ञ आहे ते काही विषयावर त्यांचे मनोगत व्यक्त करतील, आपले प्रश्नांचे उत्तरही देतील. मात्र तुम्हाला किती लक्षात आला, ग्रुपला किती समजण्यात आला, याच्यासाठी प्रत्येक टॉपिकच्या नंतर आपण एक छोटासा पोल लॉन्च करणार आहोत. ते पोल काय असतो, म्हणजे 4-5 प्रश्न असतात ज्या टॉपिकबद्दल बोलले आणि त्यावर आपल्याला उत्तरे द्यायची आहे. तर तुम्ही मोबाईलवर बघत असाल, लॅपटॉपवर बघत असाल, तर आपल्याला जसा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये करेक्ट आन्सरला क्लिक करायचं, सबमिट करायचं आणि लगेच आपल्याला की कसे उत्तरे मिळालेले आहे. हा एनॉनिमस पोल आहे, म्हणजे कोणी काय उत्तर दिला हे आपण बघत नाही, ग्रुपमधून त्याचे काय उत्तर आलेले आहे ते आपल्याला बघता येईल आणि तुमच्याशी आम्ही लगेच शेअर करू, म्हणजे थोडंसं लक्षात येईल आणि आमचे जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांना आहेत त्यांना सुद्धा लक्षात येईल की एखादा टॉपिक लोकांना जर बरोबर पटला नसेल तर त्याला ते लगेच एक्सप्लेन करू शकतात. तर ते सुद्धा आपण आजची वर्कशॉपमध्ये करण्याची व्यवस्था केलेली आहे. एक पाण्याच्या नियोजनाबद्दल भरपूर सांगितलं जाते की आपण कायदे केलेले आहे, GSDA कायदा आहे, एका वर्ग किलोमीटर म्हणजे 100 हेक्टरमध्ये 8 विहिरी घ्यायला पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या सोर्सपासून 500 मीटर आणि इतर विहिरींमध्ये 150 मीटरचं अंतर पाहिजे. तर हे सगळे कायदे आपण केलेले आहे, 95 आपण कायदा केला, पुन्हा त्याला सुधारणा केली 2013 मात्र त्याचा पाहिजे त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होत नाही, म्हणजे कायदा आहे पण त्याच्या अंमलबजावणी होत नाही. तर अंमलबजावणी का होत नाही, कारण काही लोकांना त्यांचे वैयक्तिक स्वार्थासाठी कायदा मोडायची सवय असते आणि आपली यंत्रणा सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन कंटिन्युअसली वॉच करणे हे कधी कधी शक्य होत नाही. तर आपल्याला ह्या कायद्यांची, ह्या नियमनांची जर चांगली अंमलबजावणी करायची असेल तर कम्युनिटीला, गावाला आपल्याला सोबत घ्यायची गरज आहे. गावाला जर आपण पटवून दिला की हा जे भूजलाचा कायदा आहे किंवा अशा प्रकारचे इतर कायदे आहे हे कशासाठी केलेले आहे, याला गावाला काय फायदा होईल आणि गावकऱ्यांनी जर सहकार्य केला तर आपण कसा बोरवेलवर नवी बंदी आणू शकतो किंवा पाण्याचा अफाट उपसा असेल त्याच्यावर कसे गावकऱ्यांचे सहकार्याने बंदी आणू शकतो हे आपल्याला आता एक्सप्लोर करण्याची गरज आहे. कारण जे कायदे आहे, रेग्युलेशन आहे, नियमन आहे हे अत्यंत चांगल्या हेतूने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले आहे, मात्र जोपर्यंत त्याची अंमलबजावणी बरोबर होत नाही तोपर्यंत कायद्याचा अर्थ राहत नाही. आणि अंमलबजावणी करताना आपण एक यंत्रणा म्हणून तेवढे यशस्वी कधी होणार नाही जोपर्यंत आपण कम्युनिटीला सोबत घेत नाही.
आज जर बघितलं आपण कोविड चालू आहे आणि कोविड आहे म्हणूनच आपण असा वेबिनारचे माध्यमातून बोलतो. कोविडमध्ये कायदा आहे सेक्शन 144 लागू केलेला आहे, बाहेर निघाला तर पोलीस तुम्हाला पकडेल, बऱ्याच ठिकाणी ते इम्प्लिमेंट होतो, काही ठिकाणी लोक पळवाट करतात. मात्र बऱ्याच ठिकाणी आपण असंही बघितलेलं आहे की गावकऱ्यांनी सोसायटीचे लोकांनी त्यांनी एक सोसायटीमधून एकत्र येऊन असं सांगितलं की बाबा आमचे कडचं कोणीही जे रेझिडेंट आहे आमच्या जो गाव का गावाचा निवासी आहे तो हा कायदा मोडणार नाही आणि त्यांनी कायदा मोडला तर कम्युनिटी म्हणून आम्ही त्याला त्याचे समोरे जाऊ आणि त्याला जा विचारू. आणि अशा ठिकाणी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने लॉकडाऊन यशस्वी होतो आहे. तर कम्युनिटीला सोबत घेणे नेहमीच आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि विशेषतः जेव्हा आपण म्हणतो की पाण्याचे नियोजन आपण शाश्वत रीतीने केला पाहिजे, सस्टेनेबल वेने केला पाहिजे, मग आपल्याला कम्युनिटीचे सोबत घेतल्याशिवाय कुठला पर्याय नाही. कृषी सहायक म्हणून, समूह सहायक म्हणून, कृषी खात्याचे अधिकारी म्हणून आपली अप्रोचला कधी लिमिटेशन येतातच. मात्र जर आपण हे मुद्दे कम्युनिटीला पटवून दिले, त्यांना समजावून सांगितलं की हे बघा तुमच्या गावाचा ताळेबंद, तुम्ही निगेटिव्हमध्ये आहात, तुमच्याकडची पीक पद्धती बरोबर नाही आणि याला जर तुम्ही गाव म्हणून विचार केला नाही तर सगळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल, असं जर आपण कन्व्हिन्सिंगली त्यांना सांगू शकला तर नक्कीच सोसायटी तुम्हाला, कम्युनिटी तुम्हाला सहकार्य करेल आणि स्वतःसाठी त्याला काही चांगले निर्णय घेतील. तर आजची जे हे कार्यशाळा आहे, आजची ट्रेनिंग आहे, याचे तांत्रिक बाबी तुम्ही समजून घ्या. काही बाबी राहिले असतील तर क्वेश्चन आन्सरच्या टॅब आहे मध्ये तुम्ही विचारा, काही क्वेश्चन आन्सर ऑलरेडी यायला सुरुवात झालेली आहे, ते आम्ही मध्ये मध्ये घेऊ. आणि त्याचे नंतरही काही प्रश्न असतील तर आपले सगळे अधिकारी कर्मचारी इथे PMU चे आणि बाकी शास्त्रांना उपस्थित आहे, त्यानंतरही आपण विचारू शकतो. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येईल आणि क्विज मध्ये पार्टिसिपेट होण्याची संधी मिळेल. एवढा सुरुवातीला म्हणून मी माझे शब्द थांबवतो कारण आपल्याला सुद्धा तज्ज्ञांचं ऐकायचं आहे. आणि ह्या वेबिनारचा पुरेपूर फायदा घ्या असं तुम्हाला सगळ्यांना माझं आवाहन आहे. धन्यवाद. धन्यवाद वसिक सर. या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे आपण सर्व प्रशिक्षणार्थींना नेमकायमागचा उद्देश काय आहे, भूमिका स्पष्ट केलेली आहे, प्रकल्प म्हणून भूमिका स्पष्ट केलेली आहे. परंतु मित्रांनो, लक्षात आपण घेऊया की प्रकल्पाच्या माध्यमातून कोणतीही जी सुधारणा केली जाते ती केवळ प्रकल्पातल्या गावांसाठी लागू न राहता पुढे जाऊन ती राज्यातल्या सर्वांसाठी लागू होणार असल्या कारणाने कृषी विभागासाठी ह्या प्रकल्पातील प्रत्येक योगदान जे आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर आपण हे योगदान करणारे जे प्रमुख लोक आहेत त्यामध्ये IIT मुंबई यांचा मोठा सहभाग आहे, तर त्यांचं योगदान मोठं आहे. प्राध्यापक मिलिंद सोनी सर या ठिकाणी आहेत, ज्यांचा परिचय राज्याला पूर्ण गेले 5 वर्षांमध्ये जलयुक्त शिवारच्या निमित्तानं झालेला आहे. आणि ज्या वेळोवेळी गावोगावी जाऊन काही जिल्ह्यात जाऊन त्यांनी या ठिकाणी बैठक घेतलेल्या आहेत, काही या ठिकाणी तपासणी केलेल्या आहेत, काही मूल्यमापन केलेलं आहे, अनेक अनुभव त्यांच्याकडे आहेत. त्यापैकी आज आपण या ताळेबंदच्या निमित्ताने नेमके प्रश्न काय आहेत, ताळेबंदाचा प्रश्न निर्माण झाला कसा, पाण्याचा प्रश्न हा कोणत्या लेवलचा आहे, कारण राष्ट्रव्यापी प्रश्नावर चर्चा भरपूर करतो आपण, राज्यव्यापी प्रश्नावर चर्चा करतो आपण, इव्हन जिल्ह्यावर चर्चा करतो आपण, परंतु शेतकरी पातळीवर हा प्रश्न कसा आहे नेमका याची चर्चा फारशी होत नाहीये. आणि म्हणून आपण मिलिंद सोनी सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि संबोधन या आपल्या प्रश्नकर्त्यांना करावं. धन्यवाद. आता आपण सोनी सर या ठिकाणी उपस्थित आहेतच, याशिवाय त्यांनी तयार केलेला जो प्रेझेंटेशन आहे की ज्याच्यामधून हा विषय त्यांनी मांडलेला आहे त्याचं सादरीकरणही आपण इथं करणार आहोत. त्याचा व्हिडिओही देखील तयार आहे आणि दोन्हीच्या माध्यमातून हा आपण सेशनाचा अंदाज घेऊया आपण आणि त्या प्रकारे आनंद घेऊया आपण. आपण सुरू करावं.
आपण सुरू करा सोनी सर. नाही आवाज 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 आहे ना? आपला आवाज येतो आहे, व्हिडिओचा आवाज येत नाही. आपण सुरू करा. नाही मग व्हिडिओचा आवाज व्हिडिओ शिवाय नाही करताय, व्हिडिओचा आवाज घ्या ना. आपण टेस्ट केलंय सकाळी. हा आता येतो सर आवाज, आता येतो आवाज. कोळकर काही अडचण आहे का? व्हिडिओचा आवाज येत नाही ना. गेली 5-10 वर्ष शेतीच्या पाण्याचा मी अभ्यास करतोय. त्यामध्ये सिंचनाचे छोटे प्रकल्प आणि तालुकानिहाय नियोजन याचा माझा अभ्यास आहे. जलयुग शिवार बरोबर मध्ये सुद्धा मी शासनाबरोबर काम केले आणि आता गेले 2 वर्ष पोखरामध्ये माझा सहभाग आहे. तर आपण पोखरा बघितलं तर पोखरा ह्या प्रकल्पाचा शेतकरी हा खरा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं समस्या समजणे हे सर्वात मोठं गणित, सर्वात मोठं उद्दिष्ट या पोखरा या प्रकल्पाचा आहे. आणि तुम्ही पोखरा यामध्ये प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजेच हवामानात बदल जो होतो त्याच्याशी शेतकऱ्याला त्याच्याशी लढा देण्यात शेतकऱ्याला सक्षम करणे व शेतीचे उत्पन्न वाढवणे हा प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. तर त्यामध्ये अर्थात शेती शेतकऱ्याच्या शेतावरून शेतकऱ्याच्या खिशापर्यंत जे काही येतं म्हणजे बियाणं पाणी पाण्याची निवड नंतर पीक काढणे त्याची साठवणूक करणे बाजारात नेणे आणि मग शेवटी त्याच्यातनं आर्थिक उत्पन्न मिळवणे हे सगळे ह्या सगळ्या क्रिया त्याच्यात येतात. पण माझा अभ्यास जो आहे पाण्याच्या संबंधित आहे. तर आपण पाण्याविषयी याबद्दल ह्या माझ्या सेशनमध्ये आपण बोलूया. तर आपण बघितलं तर हवामान बदलाची निगडीत पाण्याच्या उपलब्धतेमध्ये ज्या 2 समस्या आहेत त्यामध्ये 2 आपण भाग सर्वसाधारणपणे करता येतील. एक म्हणजे जे काही नैसर्गिक भाग आहेत आणि जे मानवनिर्मित म्हणजे नियोजनाशी निगडीत ज्या प्रश्न आहेत. तर नैसर्गिक आपण बघितलं तर अनियमित पाऊस म्हणजे पावसाचं प्रमाण कमी जास्त होणं कुठल्या वर्षी पाऊस म्हणजे जर सरासरी 500 mm असेल तर 300 mm पाऊस होणं किंवा नाही तर खूपच जास्त 700 mm जसा मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्येच 200 mm पाऊस पडला त्यामुळे मग खरीप पिकाचे नुकसान होते उत्पादकता घटते वगैरे. दुसरं काही जे मानव निर्मित आहे ते म्हणजे की रब्बी व उन्हाळी हंगामासाठी योग्य पिकांची आपण निवड करत नाही मग भूजल म्हणजे विहिरीचं पाणी अटतं त्याच्यामध्ये स्पर्धा सुरू होते आणि मग त्यामुळे एक अनिश्चितता सुरू होते आणि मग मग त्याचा आर्थिक फटका पुन्हा शेतकऱ्याला बसतो. तर आपण जर ढोबळ मानाने एक वरवर्ण महाराष्ट्राचं आपण पहिलं उदाहरण घेतलं की अनियमित पाऊस म्हणजे काय तर मी उदाहरणे संगमनेरचं देतोय. तर 2000 साली हा पहिला आपण एक्स ऍक्सिस म्हणजे ह्या आपण रेषेवर बघितलं तर पहिला पावसाचा पहिला दिवस 1 मग 60 म्हणजे 2 महिने झाले 90 म्हणजे 3 महिने आणि 100. तर आपण बघितलं तर ह्या पाऊस कसा पडला तर 33व्या दिवशी मोठा एक पाऊस पडला साधारण 55 mm चा मग 65व्या दिवशी पुन्हा 55 mm चा पाऊस पडला मग आपण बघितलं तर 1-1.5 महिन्याचा खंड पडला हा जी लाल रेषा आहे ती खंड आणि मग पुन्हा 4-5 दिवस लागोपाठ पाऊस झाला आणि मग हंगाम संपला. तर शेवटी त्या वर्षीचा पाऊस किती होता तर 508 mm हे संगमनेर आणि त्याच मनाने 2017 आपण बघितलं तर पाऊस चांगला होता म्हणजे तेवढाच पाऊस हा पडला 522 mm पण पडत राहिला सतत म्हणजे दर आठवड्यात 20-20-50-50-100 mm असा पडत राहिला. मग मधल्या पाऊस जेव्हा पिकाचं मुख्य भाग असतो तेव्हा थोडं खंड पडून पण लगेच एक मोठा पाऊस झाला आणि मग त्या वर्षी आपण बघितलं तर 522 mm पाऊस पडला पण खंड अजिबात नव्हता. त्यामुळे आपण बघितलं अपधाव अपधाव म्हणजे जे पाणी आपल्या शेतावरनं आपल्या गावातनं वाहून जातं ते आपण बघितलं तर ह्या वर्षी जेव्हा एक खूप मोठे जास्त पाऊस झाले लागोपाठ मोठे मोठे पाऊस झाले तर त्या वर्षी 130 mm अपधाव झाला म्हणजे 508 मध्ये 130 mm वाहून गेलं तर 2017 फक्त 75 mm वाहून गेलं. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं सोयाबीन पेरलं असेल तर साधारणपणे आपल्या पिकाला 1 किंवा 2 ज्यादा पाणी या 2017 मिळालं आणि नेमका नक्कीच त्या वर्षी उतारा सोयाबीनचा हा नक्कीच त्या वर्षी चांगला असणार. तर हे झालं आपण अनियमित पावसाचं आपण उदाहरण घेतलं.
दुसरा तर रब्बीचे पाणी बघितलं तर आपण ह्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या आपण आपण विहिरीला रब्बी अर्थात सगळं पाणी विहिरीवर चालतं तर आपण बघूया की भूजल सर्वेक्षण विभागाच्या ज्या विहिरी आहेत सर्वेक्षण आपल्या निरीक्षण विहिरी त्यांचं आपण बघितलं तर शासन मार्च महिन्यामध्ये साधारण 40-70% विहिरी या आपल्या या मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये कोरड्या होत्या आणि तेच प्रमाण जर पुणे नगरकडे बघितलं तर ते प्रमाण कमी असतं म्हणजे त्या थोडक्यामध्ये अर्थात या झाल्या शासनाच्या निरीक्षण विहिरी त्यांच्यामधनं काही उपसा होत नाही तेच जर आपण शेतकऱ्याच्या विहिरी बघितलं तर त्यातनं नक्कीच 70-80% विहिरी 80-80% विहिरी या कोरड्या असणार त्यामुळे काय होतं की रब्बीच्या शेवटचे रब्बीमध्ये शेवटचे पाणी आपल्याला देता येत नाही किंवा फळबागा आपल्या असल्या तर त्याला खूप खर्च येतो टँकरनी पाणी द्यायची गरज पडते किंवा नवीन विहिरी घेतल्या तर त्याला पाणी लागण्याची शक्यता कमी असते म्हणजे थोडक्यात खर्च वाढतो तर आपण बघितलं की हे हा जो दुसरा रब्बीचे पाणी हे अर्थात हे आपल्या नियोजनाच्या नियोजनातले म्हणजे हे आपण हे निसर्गाने केलेला प्रश्न नाही तर आपण हे आता महाराष्ट्राच्या पातळीवर बघितलं तर आपण खोलवर गेलो तर ही बघा तीन गावं उस्मानाबाद जिल्ह्यातली मांडवा बावी आणि सोनारवाडी यामध्ये आपण बघितलं त्या निळ्या ज्या रेषा आहेत त्या म्हणजे ओढे नद्या आणि एक मोठा हा पाझर तलाव आहे ह्याच्या आपल्या बावीपासून मांडवामध्ये जाणाऱ्या या मोठ्या नाल्यावर आणि त्यामध्ये आपण बघितलं तर आपल्या गावाकडे सुद्धा हे जे हिरवे पट्टेत आपल्याला दिसत आहेत डिसेंबरचं चित्र आहे हिरवे पट्टे दिसत आहेत तिथे रब्बी चालू आहे बाकी जे कोरडे पट्टे तिथे शेती चालू नाही तर तेच आपल्याला माहिती आहे की गावांमध्ये सुद्धा वरचा शेतकरी खालचा शेतकरी नाल्याजवळचा शेतकरी चांगली माती असणारा शेतकरी खराब हलकी मातीचा शेतकरी हा पाऊस जरी तेवढाच असला तरी या प्रत्येकाचे उतारा वेगळा असतो तर आपण बघितलं याच ह्याच्यामध्ये आपण बघितलं शेतामध्ये तर ए म्हणजे हा शेतकरी जो ओढ्याकडचा आहे बी हा मधला आहे आणि सी हा एकदम वरच्या भागातला गावातल्या वरच्या भागातला शेतकरी आहे तर त्यांचं सोयाबीन एकरी उत्पन्न आपण 2019 बघितलं तर तुम्ही बघाल की ए च उत्पन्न 7 क्विंटल होतं याच 4 होतं आणि सी मात्र क्विंटल उत्पन्न 2 होतं 2 क्विंटल प्रति एकर तर ह्याचा तुम्ही जर हिशोब मांडला तर काय त्याची कारणं असतील तर आपण बघूया काय कारण आहे तर सी म्हणजे जो वरचा शेतकरी त्याची माती फक्त 1 फूट खोल मुरमाड माती असतात नंतर मधल्या शेतकऱ्याची मध्यम तांबडी 2-3 फूट आणि जो खालचा शेतकरी काळी माती ज्याच्यामध्ये पाणी राहतं बरेच दिवस राहतं म्हणजे खंड पडला 10-20 दिवसाचा तरी त्याच्या पिकाला पाणी मिळतं अशी चांगली माती 6 फूट खोल माती हा एचा शेतकरी तर आपण बघितलं की त्या आपल्या ह्याच्यात की खंड पडतो तरी सुरक्षित चिंतन म्हणजे जो जेव्हा खंड पडतो तेव्हा पाणी द्यायची क्षमता होती का त्या वरच्या शेतकऱ्याची विहीर होती पण त्याला पाणी लागलं नव्हतं पण दुसऱ्या शेतकऱ्यांनी मात्र 1 पाणी दिलं आणि तिसऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे खालचा जो शेतकरी त्यांनी 3 पाणी दिलं त्यांनी उत्पन्नात आपण बघितलं तर एका पाण्याने 2-4 क्विंटल झालं दुसऱ्या पुढच्या पाण्याने 4-7 झालं आणि आपण बघितलं बाजार भाव 350-3000 प्रति क्विंटल प्रमाणे आपण बघितलं आणि हिशोब केला तर पहिला जो वरचा शेतकरी तो 2000 तोट्यात गेला पण बाकी 5000 आणि दुसरा जो खालचा शेतकरी आहे 15000 हा फायद्यात गेला म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की खरीफ मधला जो खंड पडतो त्यांनी 1 पाणी मिळण्याची सोय जर झाली तर जो तोट्यातला शेतकरी असतो तो सुद्धा फायद्यात येऊ शकतो म्हणजे संरक्षित सिंचन खरीपच्या ह्याच्या हंगामात संरक्षित सिंचनाचं सिंचन ह्याचं महत्व आपल्याला समजून येतं रब्बीमध्ये सुद्धा गोष्ट तशीच आहे की जो खालचा शेतकरी वरचा शेतकरी आहे त्यांनी 1 एकर ज्वारी लावतो कांदा लावतो आणि म्हणजे मुळातच त्याचं जर आपण 1 लाख लिटर किती पेरणी केली किती पिकाला पाण्याची गरज किती तर 38 युनिट ही त्याची गरज आहे 38 लाख लिटर दुसरा जो आहे मधला शेतकरी ज्वारी आणि हरभरा घेतलाय आणि खालच्या शेतकरी वरच्या एकदम वरच्या जो वरचा शेतकरी त्यांनी मात्र फक्त ज्वारी घेतली तर आपण बघितलं तर 28 लाख लिटर ह्याची मागणी पिकाची मागणी आहे खालच्या शेतकऱ्याची मागणी 38 आहे आणि आपण बघितलं तर मातीतील ओलावा जो खालचा शेतकरी त्याची 16 म्हणजे त्याची एकूण गरज वरची गरज वरच्या पाण्याची गरज 22 आणि याची 20 तर हे सगळं आपण बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की भूजल उपसा जो खालचा वरचा शेतकरी तो फक्त 2 लाख लिटर हा फक्त 1 एकरमधला फक्त 1 एकरला तो पाणी देऊ शकला
दुसऱ्याने ज्वारीला एक पाणी दिलं, हरभऱ्याला मधल्या शेतकऱ्यांनी दोन पाणी दिलं, आणि तिसऱ्या जो खालचा शेतकरी आहे त्यांनी ज्वारीला एक पाणी आणि कांद्याला आठ पाणी असं दिलं. तर त्यांच्या त्याचप्रमाणे आपण बघितलं तर उतारा आणि तूट म्हणजे जे तुम्ही पेरलं 28 पेरलं पण दिलं आपण देऊ शकला किती, फक्त 10, 8 आणि 2 10. इथे 28 पेरलं, दिलं 18, 10 ची तूट. तर आपण बघितलं तर उतारा सुद्धा त्याचप्रमाणे येतो की अगदी वरच्या शेतकऱ्याचा उतारा फक्त 3 क्विंटल आणि बाकी सगळी ज्वारी फक्त कडब्यासाठी. त्याच मनाने वरचा जो खालचा जो शेतकरी त्याची आपण बघितलं तर 5 क्विंटल ज्वारी आली आणि 130 क्विंटल कांदा आला. तर ह्यानी आपण बाकी गावातले बाकी सुद्धा आपण ज्वारीचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं ह्यामध्ये ह्या आपण ह्या ग्राफमध्ये काय की प्रत्येक ठिपका हा एक शेतकरी आहे. ठीक आहे, म्हणजे आणि जो लाल ठिपका आहे त्याची माती चांगली आहे, जो निळा ठिपका आहे त्याची माती हलकी आहे. तर आपण बघितलं तर एक पाणी देणारे एवढे शेतकरी होते, दोन पाणी देणारे एवढे, तीन पाणी देणारे एवढे शेतकरी होते आणि शून्य पाणी देणारे एवढे शेतकरी. आणि त्यांचा उतारा आपण बघितलं तर सरासरी उतारा शून्य पाणी म्हणजे पूर्ण संपूर्णपणे कोरडवाहू शेतकऱ्याचा उतारा 2 होता, तर याचा उतारा 4, 6 आणि 8. तर आपण बघतो की प्रत्येक एक एक पाण्याचं म्हणजे आपलं ज्वारी म्हणजे रब्बीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक एक पाण्याने आपल्याला 2 क्विंटल हा उतारा वाढतो. म्हणजे आपल्याला समजलं की पाण्याचं नियोजन, पाण्याची उपलब्धता खरीफ मध्ये सुद्धा आणि रब्बी मध्ये सुद्धा ही खूप महत्वाची असते आणि तसंच हरभऱ्यामध्ये सुद्धा असंच दिसून येतं. तर आपण रब्बी हंगामातली आपण समस्या बघितली तर काय असते की पिकांना गरजे इतकं आपण पाणी देऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला रेशनिंग करायला लागतं. जेवढं आपण जेवढी गरज आहे तेवढं न देता त्याच्यापेक्षा आपण कमी देतो आणि मग उत्पन्न घटते आणि आपल्या फायद्याचा प्रश्न फायद्याचा जो जी शेती असते ती तोट्यात जाते. म्हणजे थोडक्यात उपलब्ध पाणी जेवढं असतं त्याचा अंदाज आपण शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी लावला पाहिजे आणि तेवढीच पेरणी केली पाहिजे आणि ते फक्त तुम्ही नाही इतर शेतकऱ्यांनी सुद्धा तसेच केले पाहिजे. तर आपल्याला लक्षात आहे की पाऊस तर पडतो 650-700 mm, त्यातलं 150-200 mm हे भूजलात शिरतं. म्हणजे साठा तर मर्यादित असतो आणि जर त्याच्यापेक्षा जास्त आपण आपण पेरणी केली तर भूजलासाठी स्पर्धा सुरू होते आणि मग त्यामुळे त्या स्पर्धेमुळे अनिश्चितता आपल्याला नेमकं रब्बीचं पाणी मिळणार आहे की नाही हा प्रश्न सुरू होतो. तर आपण बघितलं तर निश्चितता वाढवण्यासाठी मग ती की आपल्याला नेमकं ते पाणी मिळेल का नाही यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होते आणि मग पर्यायी मार्ग तो शोधायला लागतो. म्हणजे एक तर बोर घेणं, विहिरी खोदणे अजून आणि खर्च करणे, नंतर लांब लांबून पाईपद्वारे पाणी आणणे, आपल्या भाऊचं मामाचं शेत असतं ओढ्याखाली तर ते ओढ्याकडे तर त्याच्याकडनं 2 गुंठे जमीन घेऊन विहीर खणणे, मग त्यातनं पाईपनी पाणी आणणे आणि एवढं सगळं जर तुम्ही खर्च केला असेल तर ची ज्वारीची शेती परवडत नाही. मग तुम्ही फळबागा किंवा अजून मोठा अजून कुठलं तरी पीक मध्ये बदल आणतात. असं अतिशय खर्चिक जेव्हा तुमची जेव्हा स्पर्धा सुरू होते तेव्हा अतिशय खर्चिक ते पाणी अतिशय खर्च वाढतो, पाणी वाढत नाही. म्हणजे सगळं आपण एवढा सगळा खर्च करतो पण पाणी तर काय आपण वाढवू शकत नाही, उलट असुरक्षितता वाढते. म्हणजे आपल्याला समजतं की रब्बीच्या हंगामातील शेतीसाठी आपण सर्व गाववाल्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र मिळून आपली रब्बीची शेती ठरवणं पीक पद्धत ठरवणं हे गरजेचं आहे. तर पोखरा या प्रकल्पामधून आता उपाय काय आहेत, आपण कशी पोखरा हे कसं मदत करू शकेल, तर खरीपला एक पाणी उपलब्ध करून देणे हा एक मुख्य हा संकल्पना आहे पोखरा प्रकल्पाची. त्यामुळे त्यासाठी अपथा वाढवणे, भूजल वाढवणे आणि हे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण गावासाठी आपण करू शकतो. त्यामध्ये पडीक आणि वन जमीन याची देखभाल याचा वापर चांगला होईल असं बघणे, नंतर अपधा वाढवणे, भूजल वाढवणे, कंपार्टमेंट बंडिंग करून घेणे, इतर सगळं काही काही बाकी गावकी आणि सामूहिकरित्या विहीर पाईपलाईन पंप ह्याची सोय करून घेणे हे सुद्धा आपल्याला करता येईल. त्यामध्ये लक्षात ठेवा की छोटे शेतकरी असेल, 1-2 एकरची शेती असेल तर 4-5 जणांनी मिळून येऊन विहीर घेतली पाईपलाईन घेतली तर खर्च कमी होईल आणि आपली शेती फायद्यात येऊ शकेल. तिसरं म्हणजे पाण्याची उत्पादकता वाढवणे. आपल्याला शेतावर ठिबक तुषार लावले तर आपल्याला जे पूर्वी त्याच्याशिवाय जे आपल्याला 2 पाणी मिळत होतं ते आपल्याला 3 किंवा 4 पाणी आता देता येईल. त्यामुळे आपल्या पिकाचं उतारा वाढेल आणि अर्थात फायदेशीर शेती फायदेशीर होईल. त्यामुळे शेतावरची पाण्याची उत्पादकता वाढवणे हा एक महत्वाचा प्रकल्प महत्वाची बाब
आपल्या प्रकल्पामध्ये, त्याचबरोबर बांध बंदिस्ती दुरुस्ती करणे, शेताची लेव्हलिंग सुधारणे हे सुद्धा महत्वाचं आहे की पाण्याची उत्पादकता वाढवण्यासाठी. चौथा महत्वाचा मुद्दा जो रब्बीमध्ये फार महत्वाचा आहे तो म्हणजे गावाची पीक पद्धत ही आटोक्यात आणणे. जेवढा आपला पाऊस पडतो, जेवढं आपलं भूजल जेवढं वाढतं किंवा अपधाव जेवढा आपल्या नियंत्रणात असतो तेवढंच आपण पेरलं पाहिजे, नाहीतर पाण्याची अनिश्चितता वाढते आणि स्पर्धा सुरू होते आणि मग त्यामधनं आपल्याला उताराही आपला म्हणजे जो फायदा असतो तोही तोट्यात जातो. तर ह्या चार गोष्टी आहेत ज्या पोखरा ह्या ह्याच्यामध्ये प्रकल्पामध्ये आपल्याला आपण आपल्या गावामध्ये करू शकतो. तर पुढे काय, तर याहून सर्वात महत्वाचं आहे की सगळ्यांमध्ये पाण्याबद्दलची जी जागरूकता आहे ती वाढवणे हे फार गरजेचं आहे. प्रत्येक आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतावरचा पावसाचे पाणी हक्काने वापरतो आणि बांधबंदिस्ती करतो आणि चांगली माती आपण ट्रॅक्टरनी आणून आपल्या शेतावर भरतो, म्हणजे त्या शेताची आपण देखभाल करतोच, त्याला काही बंधन नाही. पण जे बाकीचे पाणी आहे जे आपल्या शेतावरून वाहून जाते ते सामूहिक आहे, ते आपण हे सामंजस्याने वापरले तर सगळ्यांचे हित आहे त्याच्यामध्ये. पण जर स्पर्धा सुरू झाली तर एक तर पाणी नाहीसे होते आणि आधीच संपून जाते, रब्बी सगळ्यांची रब्बीवर प्रश्न येतो आणि खर्च वाढतो आणि असुरक्षितता वाढते. आणि जेव्हा आपण रब्बीची शेवटचं जर आपण पाणी देऊ शकलो नाही तर जो आपल्या पिकाचा दर्जा तो खालावतो आणि मग ते आपल्याला त्या तो भाव बाजारात मिळत नाही. आणि असं सगळं झाल्याने पिण्याचे पाणी सुद्धा गावाचे पिण्याचे पाणी सुद्धा अडचणीत येते. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाण्याला एक नैसर्गिक प्रवाह असतो आणि त्या तो प्रवाह आपण जाणून घेतला पाहिजे. आपण असं म्हणत नाही की खालचा शेतकरी आणि वरचा शेतकरी याची पीक पद्धत सारखी असेल, पण खालच्या जो प्रवाह आहे नैसर्गिक प्रवाह आहे त्याला अनुसरून खालच्या शेतकऱ्यांनी पीक घेतलं पाहिजे. त्यापेक्षा जास्त घेतलं तर दुसरे सुद्धा तसं करू शकतात आणि स्पर्धा वाढू शकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्यासाठी हे जो पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे गावकी हे फार महत्वाचे संचित आहे आपल्या गावासाठी. त्यामध्ये पाण्याचे यंत्रसामग्री, साठवणूक, बाजार या बाबतीत या सगळ्या बाबतीत गावांनी एकत्र आले तर गावांनी एक तर सगळ्यांचंच त्यामधनं त्या सगळ्यांचंच आर्थिक जे प्रश्न आहेत ते सुटू शकतात. आज आपण पोखरामध्ये आपण बघतोय की ग्राहक हा थेट शेतकऱ्यापासून घ्यायला तयार आहे, मात्र त्याला एका बास्केटमध्ये वेगळी फळं हवी आहेत, वेगळ्या भाज्या हव्या आहेत. म्हणजे जर एकाच गावाने असे वेगळ्या प्रकारचे पिकं आपण एकाच गावामध्ये लागू शकलो आणि अशी एक व्हेजिटेबल किंवा फ्रूट किंवा फळ किंवा भाजी अशी एक बास्केट तयार केली आणि ती ग्राहकापर्यंत पोहोचू शकलो तर त्यांनी शेतकऱ्याचा फायदा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये की असे अनेक हिवरे बाजार व अशी अनेक गावे ज्यांनी ह्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवून ते फार पुढे गेले, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग, नंतर थेट ग्राहकापर्यंत फार्मिंग, शेतीचं हे पोहोचवणे, माल पोहोचवणे आणि हे सगळे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्यामुळे शेवटी एकदा आपण आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्या नजरेत मी आणून देतोय की एक शेतावरचे पाणी की पर्जन्यमान किती असतं, पाऊस किती असतो, पिकाची गरज 350 mm एक ठराविक असते, अपधाव किती असतो त्याच्यावर नियंत्रण, शेतावरचा अपधावावर नियंत्रण काय, भूजल किती ह्याचा एक थोडा अभ्यास आहे आणि मग गाव निहाय म्हणजे गावाची एकूण आपण भूजल म्हटल्यावर आणि बाकी बंधारे छोटे बंधारे मोठे बंधारे आपण म्हटलं, गावाची पडीक जमीन म्हटली तर हे गाव निहाय आपण आपली योजना आपण केली पाहिजे. त्यामुळे गावाचे नकाशे कसे बांधायचे, वेगळेवेगळे झोन म्हणजे कक्ष गावातले वेगळे कसे पाडायचे, त्याच्यामध्ये प्रत्येक झोन मधली पीक पद्धत काय ह्याचा आपण थोडे ह्याच्या बद्दल सुद्धा आपण माहिती घेऊ. तर ह्या म्हणजे थोडक्यात शेतावरचे पाणी आणि गावाचे पाणी ह्याचं एकत्रित नियोजन ह्याचा हे खरं आजच्या ह्या आपल्या कार्यशाळेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आपण बघूया पुढे बरेचसे आपले स्पीकर आहेत ते हे दोन्ही मुद्दे यांच्यावर आपल्याशी बातचीत करतील. धन्यवाद. तर जसा मी अगोदर सांगितला एक आपण छोटासा पोल घेऊ. प्रोफेसर सोनी साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पाण्याचा कसा नियोजन आहे रबी खरीफचा त्याबद्दल सांगितलेला, एक छोटासा पोल घेऊ आपण आणि त्याच्या नंतर जे प्रश्न असतील तेही घेऊ आणि प्रोफेसर सोनी आपल्याला मग ते प्रश्न आपले कव्हर करतील. तर पोल मी लॉन्च केलेला आहे, आपल्याला आपली स्क्रीनवर ते दिसत असेल.
जे लोक यूट्यूब वर आहे त्यांना पोल दिसणार नाही, त्यांना आम्ही प्रश्न वाचून दाखवतो ते त्यांना लक्षात येईल, मात्र जे लोक झूम वर आहे ते त्यांना पोल मध्ये भाग घेता येईल आणि त्याचे उत्तर त्यांना लगेच क्लिक करता येईल. फार मोठा हा पोल नाही आहे, फक्त तीनच प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, खरीफाच्या सर्वसाधारण पिकाला किती पाणी लागते, आणि चार पर्याय दिलेले आहे, 100 मिलीमीटर, 250, 350 आणि 500 मिलीमीटर. आपल्याला जे योग्य वाटत असेल ते क्लिक करावे. दुसरा प्रश्न आहे, तुमच्या शेजारचा शेतकरी विहीर खोल करायचा विचार करतो आहे, याने तुमच्या खरीफ व रबी शेतीच्या उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतो. आणि त्याला सुद्धा चार पर्याय दिलेले आहे, खरीफ कमी होऊ शकेल, रबी कमी होऊ शकेल, दुसरा पर्याय खरीफला काही फरक पडणार नाही रबी कमी होऊ शकेल, तिसरा पर्याय खरीफला काही होणार नाही रबीलाही काही होणार नाही, आणि चौथा पर्याय सांगता येत नाही. तर तुम्हाला जे योग्य वाटते त्याचे उत्तर द्या. ऑलरेडी पोलिंगला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि 30 पेक्षा जास्त ऑलरेडी आपल्याकडे हे आलेले आहे आणि तातडीने हे वाढते आहे. तिसरा नंबरचा प्रश्न आहे, तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या तुलनेने नेहमीच्या पाठ पद्धतीने पाणी जास्त लागते, या ज्यादा पाण्याचा सर्वात जास्त अंश कुठे जातो, आणि त्याला पर्याय दिलेले आहे, तो जास्त पाणी पिकाला मिळतो, वाष्पीभवन होते, जमिनीत खोल मोडतो आणि मातीत राहतो ओलावाच्या स्वरूपाने, असे प्रकारचे चार पर्याय दिलेले आहे. तीन प्रश्न आहे, याचे तुम्ही पुढचा 1-1.5 मिनिटांमध्ये सगळ्यांनी जर पार्टिसिपेट केला तर आपण पोल एंड करू आणि सगळ्यांना शेअर करू की एकंदर कशा स्वरूपाचे रेस्पॉन्स आलेले आहे. आणि त्या बेसिसवर मी प्रोफेसर साहेबांना मग रिक्वेस्ट करेल की आपण ह्या प्रश्नावर आणखीन काही गाईड करायचं असेल तर गाईड करा. विजय कोळेकरना अशी सूचना आहे की काही प्रश्न आलेले आहे विद्याधर कोंडे आपल्याला शेअर करतो आहे गुगल डॉक्स मध्ये, तर आता जे टॉपिक संपला त्या टॉपिकशी संबंधित काही विषय असेल प्रश्न असतील तेही सोबत घ्या. जवळपास 500 रेस्पॉन्सेस आलेले आहे आणि आपले सगळे अटेंडीज अत्यंत उत्साहाने त्याला प्रतिसाद देत आहे. आणखीन असे छोटे छोटे चार पोल आणखीन आपण करणार आहोत. प्रत्येक स्पीकरचे नंतर त्यांचे विषयाशी संबंधित काही प्रश्न आहे ते आपण बघणार आहोत, त्याचे उत्तर आपण देणार आहोत आणि त्याच्यावर आपण काही चर्चा करणार आहोत. पार्टिसिपेंट्सना अशी रिक्वेस्ट झूम वर आहे की तुम्ही चॅट मध्ये तुमचे प्रश्न टाकण्याऐवजी क्यू अँड ए म्हणून जे टॅब आहे त्याच्यावर टाका. क्यू अँड ए त्याच्यासाठी जास्त उपयुक्त आहे. चॅट सुद्धा आपल्याला दिसते पण क्यू अँड ए जास्त उपयुक्त आहे, त्याच्यावर आपण टाकू शकतो. आणखीन 10-15 सेकंदात आपण हा पोल बंद करणार आहोत. जवळपास 4 मिनिट होतील आणि मग आपण, कारण वेळेचं सुद्धा आपल्याला बंधन आहे, तर पुढच्या पोलला लवकर प्रतिसाद द्यावे अशी रिक्वेस्ट आहे. जवळपास 650 अटेंडीजनी आतापर्यंत याला रिस्पॉन्स दिलेला आहे. आणखीन आता हे 4 मिनिट झालेले, आपण पोल बंद करूया आणि रिझल्ट आपण आता सगळ्यांच्या समोर मी दाखवतो. तुमच्या स्क्रीनला रिझल्ट दिसत असतील आणि प्रोफेसर सोनीला मी आज रिक्वेस्ट करतो की रिझल्ट बद्दल थोडीशी चर्चा करावी. हा तर हा माझा आवाज ऐकू येतोय ना? हा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर, 350 हेच ठराव, म्हणजे सोयाबीन घेतलं तर 350 असतं. नंतर अर्थात कापूस हे खरीफचं पीक आपण धरतो पण कापसाचं ड्युरेशन जास्त असतं, त्याला 500, 650, 700 राहतं. तर उत्तर बरोबर आहे, 350 हेच उत्तर बरोबर आहे. काही काही पिकांना म्हणजे ज्वारीची जर पीक असेल खरीफ तर त्याला कमी लागतं, पण सर्वसाधारणपणे 350 उत्तर बरोबर आहे. दुसरं आपण घेतलं
तर दुसऱ्याचं सर्वांनी उत्तर सगळ्यात जास्त उत्तर खरीपला काही फरक पडत नाही आणि रब्बी कमी होणार हे बरोबर उत्तर आहे. कारण काय खरीपचं पीक हे पावसावर अवलंबून असतं. त्याला एक एक दोन पाणी जर विहिरीला विहिरीपासून द्यायचं झालं तर ते मला वाटतं की त्याचा आणि ह्या शेजारच्या विहिरीचा परिणाम होणार नाही त्याच्यावर. पण रब्बी मात्र नक्की दुसऱ्यांनी विहीर खोल केली तर रब्बीचं पाणी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बीचा उतारा कमी होईल. त्यामुळे बऱ्याच जास्त लोकांनी हे उत्तर बरोबर दिलंय. त्याबद्दल अभिनंदन. पुढचा जो प्रश्न आहे त्याचं मला उत्तर दिसत नाही आहे इथे. स्क्रोल करा सर. स्क्रोल वर करा जरा. हा अच्छा मी मिस करू का वर ते कसं स्क्रोल करायचं. बर हा पण तुम्ही सांगाल का कोळेकर काय त्याच्यामध्ये उत्तर असं आहे. दुसऱ्या प्रश्न तिसऱ्या प्रश्नाचं मॅक्झिमम लोकांनी उत्तर दिले बाष्पीभवन होते. जवळपास आपण जेवढे लोकांनी अटेंड केलेले आहेत 60% लोकांनी म्हटलंय की बाष्पीभवनामध्ये हा अंश. बरोबर. मग आता खरं ही जी हे हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळी उत्तरं एका प्रमाणे खरी आहेत. पण सर्वात जास्त जे पाणी जे पाटाने पाणी देण्याची जी प्रथा आहे त्यामध्ये सर्वात जास्त पाणी हे बाष्पीकरण ह्याच्यामध्ये जातं. त्यातला काही अंश नक्कीच खालती पाझर म्हणून जातो भूजलामध्ये. आणि जर आपलं ठिबक किंवा ड्रीपचं सिंचन किंवा आपलं तुषार सिंचन बरोबर नसेल तर पिकाला जास्त पाणी मिळण्याची शक्यता आहे. पण ती कमीच. म्हणजे भूजलामध्ये पाणी जाणं आणि बाष्पीकरण हेच दोन खरे महत्वाचे अंश आहेत. आणि त्याला मला वाटतं की बाष्पीकरण हा जास्त बाष्पीभवन हे जास्त मोठं प्रमाण आहे. त्यामुळे जर म्हणजे तिन्ही उत्तरं ही सर्वसामान्यपणे बरोबर आलेली आहेत पोलमधनं. तर धन्यवाद सोनी सर आपल्या ह्या स्पष्टीकरणाबद्दल. आपण पाहत असाल की जसं आपण चर्चा करतो बऱ्याचशा गोष्टी इतक्या साध्या वाटतात की हे तर काय आपल्या म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. आणि चर्चेमध्ये शेतकरी बोलताना घरी बोलताना देखील आपण अशा विषयावर चर्चा करत असतो. त्याच्यामुळे सायन्स आपण जेव्हा समजावून घेतो त्यावेळेला आपला त्यातला इंटरेस्ट वाढतो आणि सायन्स समजावून घेतल्यावर आपल्या भूमिका पक्क्या होतात आणि आपण कोळेकर तुमचा आवाज मध्येच बंद झाल्याचा असं वाटतो. काही प्रश्न आलेले आहे आणि तांत्रिक स्वरूपाचे आहे. मी सोनी सरांना रिक्वेस्ट करतो की थोडासा त्याच्यावर तर हा तर मी मग ते प्रश्न घेतोय की सचिन पांचाळ शेततळ्याचे बोरचे पाणी भरणे योग्य आहे की अयोग्य. तर अर्थात ते अयोग्यच आहे. बोरचे पाणी फार एक ते बोरचे पाणी म्हणजे भूजल हे सामूहिक असतं आणि ते आपण शेतात भरून घेणे आणि ते त्याच्यातलं निम्न बाष्पीभवनामध्ये जाणे हे फारच अयोग्य आहे. त्यामुळे त्याचं एक खरं आपण ह्या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये की ते का होतं ह्याचा आपण उहापोह केलेलीच आहे की बेसिक अनिश्चितता जी वाढली की मग असले आपल्याला उपद्व्याप करायला लागतात. आणि अर्थात शेततळे हे फार खर्चिक साधन आहे. जर गावकी असेल तर शेततळ्याची काही गरज नाही. बर दीपक विजय जाधव म्हणा की ॲपवर नकाशे दिसत नाही. तर हा पुढचा प्रश्न आपण मला वाटतं शुभदा किंवा नितीन बनकर हे घेतील. नंतर सर पाण्याच्या पिकांना गरजेचे विवरण करा. बर आता हे जे आजचे ते पाण्याच्या पिकाचे गरजेचे पोकरा म्हणून एक IIT मुंबईची एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये बरेचसे विवरण त्या की नेमके पिकाला किती कुठल्या ह्याच्यामध्ये पाणी लागते पिकाच्या पाण्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचंय हे सगळं आपण केलेलं आहे. तर ते इंग्लिशमध्ये ते आम्ही मराठीमध्ये त्याचं रूपांतर करून भाषांतर करून प्रसिद्ध करायचा प्रयत्न करू. नंतर इन्सिटू वॉटर कन्झर्वेशन किती काळासाठी फायदेशीर असतं. इन्सिटू हा जरा प्रश्न म्हणजे इन्सिटू म्हणजे अर्थात की आपण जर शेततळी लाईनिंगची किंवा बिगर लाईनिंगची जी रन ऑफ म्हणून घेतो ते तर चांगलंच आहे. फक्त ते आता जे पावसाळ्यात भरून घेतलं तर रब्बीच्या पहिल्या 2-3 पाण्यापर्यंत ते उपयोगी पडू शकतं. त्याच्यानंतर नाही. बाकी इन्सिटू आपण कंपार्टमेंट बंडिंग घेतलं तर त्याचा तर फारच फायदा होतो. त्यांनी 40-45 mm पाणी हे शेतावरचं पाणी हे ह्याच्यामध्ये मुरतं आणि मग विहिरींना उपलब्ध होतं. त्यामुळे इन्सिटू जे आहे म्हणजे एरिया ट्रीटमेंट खाली जे पाणी जे वॉटर कन्झर्वेशन ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांचा फायदा तर फारच असतो. आणि ते खरं शेतकऱ्याच्या हातात आहे आणि ते त्यांनी करून घेतलं पाहिजे. दुसरं एक जे मी म्हटलं की शेताचं लेव्हलिंग कंपार्टमेंट बंडिंग आणि लेव्हलिंग करणं ही महत्वाचं आहे. म्हणजे की एका बाजूला कल असला तर पाणी साचून राहतं आणि मग त्याच्यामध्ये पीक खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे सपाट केलेली जी जमीन असते त्याच्यावर पीक सुद्धा चांगलं येतं आणि पाणी मुरण्याची शक्यता पण जास्त असते. अजून काही प्रश्न आहेत का?
प्रश्न पुढे येत राहत आहेत, अजून प्रश्न येत आहेत. आपण आणखी शेवटी शंका समाधानाच्या वेळेला आपण घेऊया आणि आता आपण सेशन पुढचा सुरू करूया. यानंतर आपण जाणून घेणार आहोत की ह्या ताळेबंदाची जी प्रक्रिया आतापर्यंत झालेली आहे यामध्ये हे आपण पहिल्यांदाच करतोय का, याचं निश्चितच नाही असं आहे. यापूर्वी देखील ताळेबंद काढण्याचे अनेक पद्धती विकसित झालेल्या आहेत आणि अजून घेता चालू आहे. मग यात वेगळे पण आपण काय केलेलं आहे, कोणत्या नवीन घटकांचा समावेश केलेला आहे, कोणत्या माहिती यामध्ये आपण जास्त भरतो आहे, किंवा याची अॅक्युरसी वाढण्याकरता आपण काय प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पूर्वी आपण स्ट्रेंज फॉर्म्युला देखील ताळेबंदाचं काम करत होतो आणि आता आपण हा पोखरा ताळेबंदाची मेथड तयार केलेली आहे. तर या सर्व गोष्टींतला जो सायंटिफिक भाग आहे त्यात नेमके कोणते फरक आहेत आणि याचा परिणाम काय होतो, आणि ताळेबंदाची पद्धत बदलली की त्याचा उत्तर बदलतं, मग याचा नेमका परिणाम आपल्या नियोजनावर होत असतो, तर ते आपण जाणून घेऊया. आय आय टी मधून तज्ञ आहेत आपले हेमंत बेलसरे सर, तर त्यांना विनंती करतो की मी आपण आपलं सेशन या ठिकाणी सुरू करा. सर त्यांचा स्क्रीन शेअर होत का? हा एक सेकंड. मी म्हणतो तुम्ही स्क्रीन शेअर तुमचं स्वतः करा, कारण तुम्हाला हो हो एक सेकंड. स्क्रीन शेअर होतोय तोपर्यंत मी सांगू इच्छितो की कृषी सहाय्यकांना ताळेबंद काढण्याच्या ज्या पूर्वीच्या पद्धतीचा चांगला सराव आहे त्याच्यावर आपण काही फॉर्म्युले तयार केले असतात, काही फॉर्मॅट तयार केले असतात, त्यामध्ये आपण आकडेवारी भरतो, माहिती भरतो गावाची, आणि त्यानंतर खाली आपण त्याचा शिल्लक पाणी किती, अबदाव शिल्लक किती, अबदाव पूर्ण किती अडवला गेलेला आहे का, किती अडवला गेलेला आहे, याची उत्तर आपण त्यामध्ये शोधतो. आणि मग आपण त्याच्याखाली एक शेवटी आकडा येतो आणि त्यावर आपण ठरवतो की आपला गाव हे मायनसमध्ये आहे किंवा प्लसमध्ये आहे का न्यूट्रल होत आहे, आणि मग आपण गाव न्यूट्रल करण्याच्या साठी म्हणून ताळेबंदामध्ये या ठिकाणी बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि ती प्रक्रिया आपली ही अविरत सुरू असते. तर आपण हे कागदावर ताळेबंद काढण्यासाठी जो काही क्लिष्टपणा येतो आणि बऱ्याच वेळा मग ते कॅल्क्युलेशन करताना काही चुका होतात किंवा काही घटक आपण त्यामध्ये घेतलेले नसतात विचारामध्ये, असे बरेचसे घटक आहेत की ज्याचा परिणाम या ताळेबंदावर होत असतो. आणि जसं आपण आता पाहिलं सोनी सरांच्या सेशनमधून की साधं आपण दोन्ही वेळचा पाऊस एकत्र असू सुद्धा ठीक आहे. आता आपण पुढे या ठिकाणी जाऊया आणि मी हेमंत बेलसरे यांना सांगतो की त्यांनी सेशन सुरू करावं. हा एक सेकंड फुली व्ह्यू करा. हेमंतला काही अडचण येतो स्क्रीन शेअर केला, हेमंत तुम्ही सुरू करा आता फुली व्ह्यू करा. हा एक झालं आता इकडे. हा ठीक आहे दिसतंय ना? नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या ई प्रशिक्षणामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी हेमंत बेलसरे आणि प्राध्यापक मिलिंद सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मी आय आय टी मुंबई येथून PhD केलेला आहे आणि माझ्या संशोधनाचा विषय हा शेतावरचे आणि गाव पातळीवरचे पिकाचे आणि पाण्याचे नियोजन हा आहे. जलयुक्त शिवार योजनेमधलं पाण्याचं ताळेबंद त्याच्यावर सुद्धा मी काम केलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने बरेच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याची संधी मला मिळाली. तर आज सुद्धा ही संधी मिळाली, त्याच्याकरता मी धन्यवाद देतो. आजचा आपला ह्या सत्राचा विषय आहे पाण्याच्या ताळेबंदातील महत्वाच्या बाबी. तर जसं सोनी सरांच्या सत्रामध्ये आपण बघितलं की गावातली सर्वात प्रमुख समस्या पाण्याशी निगडीत असलेली ती म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेतील अनिश्चितता. आणि आपण ही कारणंही बघितली की काही नैसर्गिक कारणं आहेत, त्याला काही मानवनिर्मित कारणं आहेत. नैसर्गिक कारणांमध्ये अनियमित पाऊस, पावसातले खंड आणि त्याच्यामुळे होणारे खरीप पिकाचे नुकसान आणि शेतकऱ्याला बसणारा आर्थिक फटका हे महत्वाचं आहे. त्यात परत काही मानवनिर्मित जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आता आपण बघतो की वाढत चाललेली पीक पद्धत आणि वाढत चाललेली पाण्याची गरज आणि त्याच्यामुळे होणारी भूजलाची स्पर्धा
आणि त्यामुळे रबी व उन्हाळी हंगामासाठी पण पाणी कमी पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाही आर्थिक फटका हा शेतकऱ्याला बसतो. आणि परंतु हे एक महत्वाचं आहे जे सोनी सरांच्या सत्रामध्ये आपण बघितलं की हा फटका हा सर्वांना समान बसत नाही, कारण गावात विविध प्रकारचे शेतकरी असतात आणि प्रत्येकाच्या शेतावरची परिस्थिती, प्रत्येकाची माती आणि प्रत्येकाची भौगोलिक, प्रत्येकाच्या शेताचं भौगोलिक स्थान हे सर्वात महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या कडे असणारी साधन सामग्री आणि त्याची कुवत गुंतवणूक करण्यासाठीची, धडपड करण्यासाठीची ही वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येक शेतावरची समस्या ही वेगळ्या प्रकारची, वेगळ्या स्वरूपाची असते. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठीचं महत्वाचं साधन म्हणजे पाण्याचा आराखडा. आणि हा पाण्याचा आराखडा आपण सर्वांनी बऱ्याच वेळेला बघितला असेल आणि बऱ्याच पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये तो मुख्य घटक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला मृद व जलसंधारणाची कामं कुठे करायची, किती करायची, गावात किती खर्च करायचा, कुठल्या प्रकारची कामं करायची व त्याचे फायदे नक्की कसे होतील याचं मार्गदर्शन आपल्याला त्या आराखड्यातून मिळत असतं. तर हा आराखडा जितका जास्त सूक्ष्म होईल, म्हणजे जितका जास्त मायक्रो लेवलला आपण जाऊ, म्हणजे आता जसं आपण म्हणलं की शेतकऱ्याच्या समस्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे, तर हा जितका मायक्रो लेवल किंवा सूक्ष्म किंवा डिटेल्ड होईल तितका तो प्रभावी होईल आराखडा. आता ह्या पाण्याच्या आराखड्यातून काय नक्की अपेक्षित आहे आपल्याला, तर सर्वात प्रथम म्हणजे की आपल्या गावातल्या सद्य परिस्थितीचं आकलन आपल्याला त्यातनं झालं पाहिजे. आणि ते म्हणजे काय नक्की, की गेल्या 5 वर्षातला पाऊस असेल तो किती पडला, किती दुष्काळी वर्ष आली, त्याच्यानंतर मग शेतीची पद्धत आपल्या गावात काय आहे, सिंचनाच्या सोयी किती जणांना उपलब्ध आहेत, त्यानंतर मग भूजलाची परिस्थिती काय आहे, मृद व जलसंधारणाची कामं किती झालेली आहेत, ह्या आणि भौगोलिक अजून माहिती. तर ह्या प्रकारचं हे आपल्याला आकलन किंवा आपल्याला ह्याची माहिती समजली पाहिजे आराखड्यातून. त्यानंतर त्याचबरोबर गावातील कुठले भाग आणि कुठले शेतकरी यांच्या समस्या या जास्त गंभीर आहेत हेही आपल्याला समजलं पाहिजे. जसं सोनी सरांनी आपल्याला दाखवलं 3 वेगवेगळे शेतकरी, तर ते आपल्याला त्यातला सगळ्यात गंभीर समस्या ज्यांचा आहे ते तो शेतकरी समजला पाहिजे कुठे आहे. त्याचबरोबर आपल्याला जे आपण कामं करतो मृद जलसंधारणाची, त्या कामांमधले खर्च आणि लाभाचे किंवा फायद्याचे गणित जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे, की किती आपण खर्च केल्यानंतर त्याचा फायदा किती पोचला. म्हणजे जर का आपल्याला एक CNB करायचं असला, त्याचा खर्च 2 लाख होत असेल, तर त्यातनं जास्तीत जास्त फायदा आणि जास्तीत जास्त पाणी देता आलं जर का शेतकऱ्यांना, तर त्याचा फायदा हा जास्त उत्पादनात आणि शेवटी जास्त नफ्यात होतो. तर त्याचं एक विश्लेषण या आराखड्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की गावासाठी चांगली आणि योग्य पीक पद्धत कुठली याच्याबद्दलचं मार्गदर्शन हे आराखड्यातून झालं पाहिजे. आणि ते राबवण्यासाठी सामंजस्य गावात कसं तयार करता येईल याच्याबद्दलही त्याच्यात मार्गदर्शन असलं पाहिजे. तर ह्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट असा आहे की ह्या आराखडा जितका जास्त वस्तुनिष्ठ किंवा त्याचा शास्त्रीय पाया हा जितका जास्त भक्कम असेल तितका हा प्रकल्प किंवा आराखडा हा जास्त प्रभावी आणि यशस्वी होऊ शकतो. तर आपण 2 गोष्टी बघितल्या की वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्ह हे आणि त्याच्यात शास्त्रीय पाया त्याचा मजबूत असणं, आणि दुसरं म्हणजे की ते सूक्ष्म नियोजनाकडे जाणारं असलं पाहिजे, की शेतकऱ्याच्या समस्यापर्यंत आपण डायरेक्टली पोहोचलं पाहिजे. तर हे वस्तुनिष्ठ जास्त बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं गणित. तर पाण्याच्या आराखड्यातलं सर्वात शास्त्रीय जी गोष्ट असते ती म्हणजे पाण्याचं गणित असतं. आणि ते गणित हे आता हा विषय आपला महत्वाचा ह्या सत्राचा आहे, की ते पाण्याचं ताळेबंद किंवा गणित हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यामधले मुख्य घटक किंवा मुख्य प्रश्न काय आहेत, काय समजून घेणार आपण. तर पहिलं म्हणजे की पावसाचं नेमकं काय होतं, म्हणजे काय, तर पावसाची विभागणी. तर पाऊस पडल्यानंतर किती पाणी जमिनीत मुरतं, किती पाणी हे जमिनीवरनं वाहून जातं, त्याच्यानंतर किती पुनर्भरण होतं भूजलाचं आणि किती पिकाला मिळतं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याचबरोबर खरीप मध्ये तूट जी आहे, की पावसाळ्यामध्ये पावसाच्या खंडामुळे तूट निर्माण होते, तर ती किती आणि त्याच्यावरती काय उपाय हेही आपल्याला याच्यातनं समजलं पाहिजे. त्याचबरोबर किती मृद जलसंधारणाची सध्या कामं केलेली आहेत, त्याच्यातनं वाहून जाणारं पाणी आपण किती अडवलेलं आहे आणि अजून किती अडवण्याची गरज आहे. म्हणजे जर का सगळ्यांना संरक्षित सिंचन द्यायचं असेल तर त्यासाठी अजून किती पाणी अडवायची गरज आहे हेही त्याच्यातनं समजतं.
आणि नंतर पावसाळ्याची पावसाळ्यानंतरची जी पाण्याची गरज आहे ती किती शिल्लक पाणी आहे आणि किती पावसाळ्यानंतरची गरज आहे याचं गणित हे जर का आपल्याला समजलं तर पुढची पीक पद्धत त्याच्यात ठरवता येईल. आता हे सगळं आपण बोलतोय हे जलयुक्त शिवार तुम्हाला माहितीच आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्येही ताळेबंद होता आणि त्याच्यामध्येही हे वरील घटक सगळे लक्षात घेतलेले होते आणि त्याचं गणितही आपण बघितलेलं आहे. तर मग तुम्ही म्हणाल की हे काय नक्की म्हणजे ह्याच्यात नवीन काय आहे, मग कोकरा ताळेबंदामध्ये नक्की काय नवीन आपल्याला ह्याच्यात मिळणार आहे. तर कोकराच्या ताळेबंदामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण या प्रत्येक घटकाच्या अधिक सूक्ष्म आणि डिटेल विचार करणार आहोत आणि शेतकऱ्याच्या म्हणजे शेताच्या पातळीवरती आपण जाऊन ह्याचा विचार करणार आहोत. आता उदाहरणार्थ म्हणजे की दैनंदिन पाऊस आणि की त्याच्यात हवामानातील अनियमितता असेल, पावसाचे खंड असतील, ह्याचा परिणाम नक्की पिकांवर कसा होतो हे आपण ह्याच्यातून बघणार आहोत. दुसरं म्हणजे की गावातील भौगोलिक असमानता, जसं आपण मगाशी बघितलं की वेगवेगळी माती, त्याची खोली वेगवेगळी, तर हे सगळे जे घटक आहेत, हे सगळे फॅक्टर आहेत, ह्याचाही इम्पॅक्ट कसा होतो शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पन्नावर हेही आपण बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे मग गटनिहाय तूट आपल्याला गावातली समजू शकते त्याच्यातनं. तर आता पुढे जायच्या आधी आपण एकदा परत एकदा जलयुक्त शिवारमध्ये जसं आपण जलचक्र बघितलेलं होतं तसंच आता पण आपण ते जलचक्र बघूयात. आणि सर्वांनाच माहिती असेल की पर्जन्यमान त्याची जी विभागणी आहे ती म्हणजे की पाऊस पडल्यानंतर त्याचे दोन भाग होतात, एक म्हणजे जमिनीवरनं वाहून जातो आणि दुसरा भाग म्हणजे की जमिनीच्या आत मुरतो. जमिनीत मुरलेलं जे पाणी आहे ते मातीत साठतं आणि मातीतील ओलावा वाढतो. तेच पाणी हे झाड पिक एक सेकंड हॅलो हा सॉरी तर तेच पाणी जमिनीचं जे मुरलेलं पाणी आहे ते पाणी हे पिकांना पीक आणि झाड आणि वनस्पती हे त्यांच्या मुळामधनं हे शोषून घेतात आणि मग त्यांची जी गरज आहे ती भागवतात. त्यातून त्यांची वाढ होते आणि ते पाणी हे त्यांच्या पानांमधनं परत हवामानात वातावरणात जातं, ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. त्यानंतर जे मातीतलं उरलेलं पाणी असतं ते अजून खाली मुरून झिरपून ते भूजलात जातं, भूजल पुनर्भरण होतं आणि विहिरीला पाणी लागतं. हे आपण जलचक्र बघितलेलं आहे. आता ह्याच्यात नवीन काय आहे तर हे नवीन तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्वॅट पद्धत वापरली आहे, सॉइल वॉटर अनालिसिस असेसमेंट टूल म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो तर हे जे जलचक्र आहे ते दर दिवशी प्रत्येक दिवसाचं जलचक्राचा आपण गणित मांडतो आणि त्याचा हिशेब काढतो. म्हणजे काय थोडक्यात की आज पडलेला जो पाऊस आहे तो किती आहे, त्याच्यामधनं जमिनीत पाणी किती मुरलं, त्यानंतर मातीतला ओलावा हा आधी किती होता आणि त्याच्यात किती भर पडली पावसामुळे, मग त्याच्यातनं पिकांनी किती पाणी घेतलं, त्यांची गरज भासली का भागली का आणि नाही भागली तर किती तूट होती, त्यानंतर जे पाणी मातीत शिल्लक आहे ते पाणी खाली आज किती झिरपलं आणि किती पुनर्भरण झालं आणि त्याचबरोबर किती वाहून गेलं, हे सर्व आपण प्रत्येक दिवशी जर का तुम्ही इकडे बघितलं की हे प्रत्येक 16 जून 17 जून 18 जून ह्या दिवशी हे कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यामुळे पूर्ण पावसाळ्याचं गणित आपण इथे मांडतो दैनंदिन स्वरूपाचं. आणि त्यामुळे मग शेवटी आपल्याला हे प्रत्येक पिकाकरता करता येतं, कुठल्या पिकाने किती घेतलं, प्रत्येक पिकाची गरज वेगळी असते दैनंदिन, तर त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक पिकाचं हे पूर्ण पावसाळ्याचं गणित मांडता येतं, ज्याच्यामध्ये गरज किती त्याची आणि त्याला किती तूट भासली हे आपल्याला त्याच्यातनं समजतं. आता हेच आपण उदाहरण ह्याच्यात बघूया की दोन ह्याच्यात आलेख दिसत आहेत. दोन्ही आलेख हे सोयाबीन पिकासाठी आहेत आणि दोन्ही आलेखांमध्ये पाऊस आहे जो समान सेम पाऊस आहे, म्हणजे एकाच ठिकाणचं संगमनेर मधलं 2017 सालचं आपण उदाहरण बघतोय आणि सोयाबीन पीक आहे. एका ठिकाणी म्हणजे डावीकडच्या भागामध्ये सोयाबीन हे चांगल्या मातीमध्ये पेरलेलं आहे आणि इकडे उजवीकडे सोयाबीन हे हलक्या मातीमध्ये पेरलेलं आहे. आता चांगल्या मातीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपल्याला तूट दोघांची जी तुलना आहे ती करायची आहे. तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे की ही आडवी जी रेषा आहे ती आपण नीट बघितली पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या पावसाचा कालावधी आहे, म्हणजे साधारण जून महिन्यापासून ते सप्टेंबर एंड ह्या महिन्यापर्यंत ह्याच्यापर्यंत हा कालावधी आहे आणि त्याच्यातल्या ह्या उभ्या रेषा ज्या आहेत हे म्हणजे दैनंदिन पाऊस आहे. आणि ह्या उभ्या रेषा किती पाऊस पडला दिवसाला हे बघायचं असेल तर हे आपण उजवीकडे त्याच्यात जायचं आणि साधारण आपल्याला इथे दिसतंय की 20 च्या आसपास या दिवशी पाऊस पडला. इथला पाऊस जर का बघायचा झाला तर हा 55 एमएम पडला.
तर असा हा दैनंदिन पाऊस आहे. टोटल 522 mm पाऊस पडलेला आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे की ही जी निळी आडवी रेष आहे ही वर खाली होते ती म्हणजे पिकाची दैनंदिन गरज ह्या पूर्ण सीझन मध्ये. आता ह्या आता पिकाची गरज जी असते ही आपण उजवीकडे हे डावीकडे बघायचं तर इथे आपल्याला दिसतं की ह्या वेळेला पिकाची गरज ही साधारण 5 mm प्रतिदिन अशी होती. ह्या वेळेला इथे बघितलं तर ही 3 mm प्रतिदिन अशी होती. तर असं ही गरज जी आहे ही हवामानाप्रमाणे बदलत असते. साधारण 2 mm ते 12 mm पर्यंत ही गरज जाते. 12-13 mm ही जी असते ती उन्हाळ्यामधली गरज असते. शिवाय प्रत्येक पिकाची ही गरज वेगळी असते. शिवाय प्रत्येक पिकाच्या सुरुवातीच्या काळात ती गरज कमी असते. नंतर ती गरज वाढते. फुलं पानं फळं हे वाढलं की त्याची गरज वाढते आणि नंतर परत कमी होते. तर तशा पद्धतीने ही आपण गरज बघितली. आता ह्याच्यामध्ये हा जो रंग आहे म्हणजे ही एक लाईन इथे खाली आलेली आहे. आता ही लाईन ही कायम ह्याच्या बरोबर होती. याचा अर्थ काय की जेवढी गरज होती तेवढं पाणी पिकाला मिळत होतं ह्या वेळेपर्यंत. ह्याच्यानंतर मात्र की हा जो ड्राय स्पेल आहे ह्याच्यामुळे मातीतला ओलावा हा कमी कमी होत गेला आणि पिकाला मिळत गेलेलं पाणी जे आहे ते कमी झालं आणि त्यामुळे ही गरज आहे आणि हे खालचं मिळालेलं पाणी आहे ह्याच्यात तूट निर्माण झाली. तर आता जर का आपण नीट तुलना केली तर इथे आपल्याला खूप जास्त तूट दिसते आणि ही मुरमाड माती आहे, हलकी माती आहे, ही चांगली माती आहे. याच्यामध्ये साधारण 53 mm ची तूट येते आणि इकडे साधारण 180 mm ची तूट आपल्याला दिसते. तर म्हणजे इकडे एक पाणी देऊन ही तूट भागेल आणि इकडे हलक्या मातीमध्ये 3 पाणी दिलं तर आपल्याला ती तूट भागू शकेल. तर याच्यातनं उत्पादनात फरक पडतो हे आपण मगाशी बघितलेलं. तर हे जे गणित आहे हे आपण दैनंदिन गणित मांडल्यामुळे आपल्याला आणि गावातल्या प्रत्येक गटामध्ये हे आपण गणित मांडल्यामुळे आपल्याला हे समजू शकतं की कुठल्या गटामध्ये किती पाण्याची कमतरता आहे, किती तूट आहे आणि त्याच्यावरती मग आपल्याला उपाय की संरक्षित सिंचन आता द्यायचं असेल तर आपल्याला ते कुठे जास्त द्यायची गरज आहे. तसंच आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे की अपधाव. आता हे आपण सोनी सरांच्या सत्रामध्ये पण बघितलं चित्र आणि हे तेच आहे संगमनेरचा 2016 आणि 2017 पाऊस. आणि ह्याच्यामध्ये फक्त आता महत्वाचं एवढंच सांगायचं आहे की आपण ह्याच्या आधी स्ट्रेंज टप्प्यानुसार अपधाव काढत होतो. आणि तो आपण कसा काढत होतो तर पूर्ण हंगामाचा एकत्र पाऊस आपण घेत होतो. म्हणजे आता 508 किंवा 522 हा एकत्र पाऊस घेतला की मग तो त्या टप्प्यामध्ये आपण बघायचा. मग जमिनीचा उतार आणि त्याची वर्गवारी गावातली काय आहे त्याप्रमाणे आपण किती अपधाव होतो प्रति हेक्टर किती TCM होतो त्याच्यावरनं आपण पूर्ण अपधाव काढतो. तर हे आपण जर का नीट बघितलं तर ह्या दोन्ही पावसांमध्ये साधारण 40 mm 40 mm हा अपधाव स्ट्रेंज टप्प्यानुसार निघतो. पण आपण जसं मगाशी बघितलं की ह्या पावसाचे पॅटर्न वेगळे आहेत. जरी तो पाऊस 508 आणि 522 सारखाच असला तरी पण याचे पॅटर्न वेगळे आहेत आणि आपल्याला दिसतं की इथे पावसाचा खंड जास्त आहे आणि इथे काही जास्त पाऊस पडल्याचे दिवस जास्त आहेत. तर त्याच्यामुळे इथे रन ऑफ हा किंवा अपधाव जास्त होईल 2016 आणि 2017 तो कमी होईल जो पिकाकरता चांगला असेल. तर त्याचे हे आपल्याला हे पोखराच्या ताळेबंदातनं आपल्याला हे समजून येतं की अपधाव नक्की किती झाला. आणि मग अपधावाचं नियोजन जे आपण मगाशी म्हणलं की किती पाणी अडवायचं आहे सध्या, किती अडवलेलं आहे, अजून किती अडवायची गरज आहे याच्यामध्ये याचा फायदा होतो. आता आपण हे सर्व बघितलं की हे दैनंदिन आपलं होतं आहे. त्याच्यानंतर मातीचे प्रकार लक्षात घेतले जात आहेत. त्यानंतर मग अपधाव त्याच्याप्रमाणे काढला जातोय. तर हे जे सगळं आहे हे कशाने शक्य आहे तर आपल्याला खूप जास्त याच्यासाठी माहितीची गरज असते. जितकी जास्त सूक्ष्म माहिती मिळेल तितकं जास्त सूक्ष्म आपल्याला ह्याच्यातनं विश्लेषण करता येईल आणि समजून घेता येतील समस्या. तर आता आपल्याकडे स्कायमेटची हवामान केंद्र आहेत ती साधारण 860 केंद्र आहेत टोटल आपल्या एरियामधली आणि सगळे कोकराचे जिल्हे मिळून. आणि ते आपल्याला काय देतात तर रोजचे तापमान, आर्द्रता, त्याच्यानंतर हवेचा वेग, त्याच्यानंतर सूर्याच्या किरणांची प्रखरता, हे सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर पाऊस दिवसाचा हे आपल्याला रोज मिळत असतं ह्या सगळ्या केंद्रांमधून. आणि मग हे आपण कुठे वापरतो तर तापमान, आर्द्रता, हवेचा वेग वगैरे इत्यादी जे आहे ते पाण्याची गरज काढण्याकरता, म्हणजे किती बाष्पीभवनाची गरज आहे आज हे आपल्याला त्या त्या ठिकाणचं काढू शकतो आपण. आणि पाऊस जो रोजचा आहे त्याच्याप्रमाणे आपण बघितलंच की आपण दैनंदिन अपधाव आणि पिकाची तूट काढू शकतो. आता हे पण आहे बरोबर की एका दिवसात 50 mm पाऊस पडला असेल तर तो एका तासात पडलाय का 10-12 तास मिळून पडलाय. तर एका तासात पडला असेल तर तो अधिक जास्त वाहून जाईल, म्हणजे अजून आपण सूक्ष्म त्याला करू शकतो. आणि तासाचं
गणित आपण मांडू शकतो, तर तो आता पुढचा उपक्रम चालू आहे की ती माहिती आपण कशी वापरायची आणि त्याच्यातनं अजून जास्त सूक्ष्म आणि जास्त अचूक कसं बनवायचं. दुसरं म्हणजे की नकाशे, आता नितीन बनकर सर आपल्याला दाखवतील की बरेच नकाशे आणि हे याच्यात वापरले गेलेले आहेत. तर त्यातले हे काही नकाशे म्हणजे महत्वाचे की हे सॉइल टेक्स्चर मॅप, हा सॉइल टेक्स्चर म्हणजे त्याच्यात मातीचा प्रकाराचा नकाशा आहे. हा बावी, मांडवा आणि सोनारवाडी जसं सरांनी दाखवली जावं तर त्यांचा हा नकाशा आहे. तसाच हा सॉइल डेप्थ आहे, त्याच्यामध्ये खोली मातीची किती आहे त्याच्याप्रमाणे तो नकाशा आहे. आणि हा उताराचा नकाशा आहे. आता हे सर्व नकाशे हे आपण ह्याच्यातल्या कुठल्याही पॉईंटवरती, ह्या गावातल्या कुठल्याही पॉईंटवरती असा नकाशे जर का उपलब्ध असेल तर त्या पॉईंटचा आपण गणित मांडू शकतो की त्या शेतावरती नक्की काय परिस्थिती होती. आणि तेच आपल्याला इकडे उजवीकडे दिसतंय की गट निहाय तूट आपल्याला इथे दिसते. तर याच्यात लाल, पिवळा आणि हिरवं रंग आहेत. हिरवं म्हणजे अगदी कमी तूट, जिथे 70 mm च्याही कमी खाली तूट आहे. आणि लाल म्हणजे ही जास्त 150 च्याहून जास्त तूट आहे. 3 पाण्यांची गरज. हे कुठल्याही पिकाकरता आपल्याला काढता येऊ शकतं. हे सध्या सोयाबीनसाठी आहे. तर आपल्याला इथे दिसतंय की लाल भाग आहे तो बरोबर इथल्या जो खराब सॉइल आहे, जिथे मुरमाड सॉइल आहे तिथे तो बरोबर येतो. मधला जो भाग आहे तो खोल सॉइलचा आहे, खोल मातीचा आहे आणि चांगल्या मातीचा आहे, तर तिथे बरोबर आपल्याला हिरवा भाग जास्त दिसतो. तर ह्याच्यातनं आपल्याला हे समजतं की कुठले शेतकरी हे जास्त व्हल्नरेबल आहेत. तसंच आपल्याला खालच्या मॅपमध्ये अपधाव ही कुठल्याही पॉईंटचा आपल्याला काढता येतो. कुठल्याही ओढ्या नाल्यामध्ये किती पाणी वाहून जाईल यावर्षी, वाहून गेलं असेल मागच्या वर्षी, ते आपल्याला याच्यातनं काढता येतं. तर हे आपल्याला आता समजल्यानंतर म्हणजे की पावसाचं नेमकं काय होतंय, तर हे सगळं जे आपण बघितलं हे दृष्टीआड किंवा पडद्यामागचं सगळा खेळ होता. तर हे काही तुम्हाला स्वतःला इथे बसून हे सगळी गणितं मांडायची नाहीयेत. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट पोखराची अशी आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की ते आता तुम्ही पुढचे बघाल की ऍप आहे आणि चार्ट आहे. तर तुमच्या हातात शेवटी चार्ट येईल आणि ते कोळेकर सर तुम्हाला समजावून सांगतील की तो चार्ट कसा वाचायचा आणि त्याचा नियोजनामध्ये त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. पण इथे आपल्याला मेन हे सगळ्यात बघता येईल की हे चार्ट मध्ये हे जे पावसाची विभागणी आहे ती इथे दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की 1295 कोटी लिटर एवढा पाऊस या कारली गावाचा आहे उदाहरण. तर याच्यात त्या गावात पडला, त्या पावसापैकी 408 कोटी लिटर हे पिकांनी घेतले. 145 कोटी लिटर जे आहे ते भूजल पुनर्भरण झालं. 173 हे मातीत शिल्लक राहिलं. आणि म्हणजे सप्टेंबर एंडला ते मातीत शिल्लक राहिलं, म्हणजे पूर्ण गावात मातीत असलेलं पाणी हे 173 कोटी लिटर असं होतं. आणि मग गावाच्या शिवारातून वाहून गेलेलं पाणी जे आहे ते 568. आता हे 3 जे आकडे आहेत जे गोल केलेले आहेत ते रब्बीसाठी आणि पावसाळ्याच्या नंतरच्या पिकांच्या गरजेसाठी महत्वाचे आहेत. की त्यातलं किती पाणी आपण अडवायचं, अपधाव किती अडवायचा 568 पैकी हे आपल्याला कोळेकर सर सांगतील. त्यानंतर मातीतला ओलावा हा आपल्याला मिळणार आहे, म्हणजे की हरभऱ्याला आपण पाणी न देताच पहिलं पेरणी करू शकतो का, तर ते आपल्याला त्याच्यातनं समजेल. आणि भूजल पुनर्भरण जे झालेलं आहे ते आपल्याला पाणी उपसायला, म्हणजे पाणी हरभऱ्याला 2 देता येतील का, ज्वारीला 1 पाणी देता येईल का, गव्हाला 5 पाणी देता येतील का, हे आपल्याला समजू शकतो. आता हे पाणी हे पण आपण परिचयाचं चित्र आहे. आणि तेच इथे महत्वाचं नमूद करायची इच्छा आहे की हे संकल्पना जी आहे जलयुक्त शिवारची तीच आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये अजून जास्त सूक्ष्म आणि अजून जास्त शेताच्या पातळीवर जाऊन शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या याच्यामध्ये त्याचं समाधान करण्यासाठीची जी गरज आहे विज्ञानाची ती आपण याच्यातनं पुढे करतो. तर हे म्हणजे आता रब्बीच्या नंतरचं जे पाणी ते आपण बघितलं ते इथे ही गरज भागवायला पुरेसा आहे का नाही हे आपल्याला बघायला लागेल. थोडक्यात म्हणजे आता हे पण चार्टमध्ये तुम्हाला दिसेल हा उजवीकडचा चार्ट. तर त्याच्यामध्ये सुद्धा की पावसाळ्यानंतरची पिकाची गरज ही त्याच्यात दिलेली असेल. आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की रब्बी मध्ये जी पेरणी होते त्याची 107 कोटी लिटर ही गरज आहे. आणि दीर्घकालीन जी पिकं होती म्हणजे कापूस तूर सारखी की त्यांच्या इथे पावसाळ्यात ही गरज असते आणि पावसाळ्यानंतर ही गरज असते. तर पावसाळ्यानंतरची त्यांची गरज जी आहे ती 19 आहे. आता त्यांना 37 हे म्हणजे मातीतनं मातीच्या ओलाव्यातनं मिळालेलं पाणी आहे 37 कोटी लिटर. आणि उर्वरित जे आहे ते म्हणजे त्यांना भूजलातनं द्यायचं आहे. आता किती शेतकरी ते देऊ शकतात, ते पाणी कुठे आहे, ओढ्याजवळ सगळं जास्त आहे का ओढ्याच्या लांब आहे, म्हणजे ओढ्याच्या लांब कमी पाणी आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला समजतं दरवेळेला की लांबचा शेतकरी आहे त्याला पूर्ण पाणी नाही देता येत. तर हे
उर्वरित पाणी द्यायचं आहे आणि त्याचं नियोजन हे जास्तीत जास्त गावातले लोक एकत्र येऊन करण्याची गरज आहे आणि त्यांनी योग्य पीक पद्धत ठरवून आणि योग्य काम करून हा प्रश्न अजून जास्त सोडवता येईल. आता हे सगळं एकत्रित कसं येतं तर आपल्याला शेवटी ह्यानुसार तुम्ही जे बघता शेवटचं ते म्हणजे की झोन निहाय तुम्हाला डेटा भरायचा असतो. तर आता आपण हे सगळं बघितलं की खूप सारी माहिती आहे आणि ती सगळी माहिती ही नकाशांमध्ये आहे किंवा काही हवामान केंद्रातून आलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काही काही कॅल्क्युलेशन चालू असतात पण सगळी माहिती ही गावाच्या बांधावरची किंवा ह्याच्यावरची नसते. तर तिथली जी महत्वाचे तीन घटक आहेत ते म्हणजे की पीक रचना झोन मधली जी तुम्हाला भरायची आहे, त्यानंतर मग जी कामं झालेली आहेत गावातली किंवा झोन मधली ती तुम्हाला भरायची आहेत आणि जर का त्याच्यात वस्ती असेल तर त्याची पिण्याच्या पाण्याची गरज ही तुम्हाला त्याच्यात भरायची आणि हे तुम्ही एकदा भरलं ऍपमध्ये की बाकीचं जे सगळं आपण मागे बघितलं तसं ते सगळं कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला झोन निहाय एक तिथे ताळेबंद दिसतो आणि मग त्याचा गाव निहाय पण ताळेबंद तुम्हाला मिळतो आणि मग त्याच्यातून एक चार्ट तयार होतो. तर हे जे ऍप्लिकेशन कसं वापरायचं ह्याच्याबद्दल शुभदा मॅडम सांगतील MLP ऍप जे आहे ते आणि ते झाल्यानंतर त्याच्यातनं जो निर्माण होणारा चार्ट आहे तो कसा बघायचा आणि त्यातनं आता आपण जे सुरुवातीला म्हटलं की अनिश्चितता हा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तर ते निश्चिततेकडे कसं न्यायचं आणि उपलब्धतेकडे कसं न्यायचं आणि योग्य पीक पद्धतीकडे आणि योग्य नियोजनाकडे कसं न्यायचं हे कुळकर सर तुम्हाला पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगतो. धन्यवाद. धन्यवाद हेमंत. अत्यंत विस्तृतपणे शास्त्रीय दृष्टिकोन आपण समजून घेतलेला आहे या ताळेबंदाच्या गणितामागचा. आपल्या कृषी सहाय्यकांना बहुतांशी वेळेला चर्चा करताना गावामध्ये असे प्रश्न पडतात की आपण यात काय काय वापरलेलं आहे, कोणती कोणती माहिती आपण घेतलेली आहे, तर त्याच्या मागचं भूमिका स्पष्ट झालेली आता आहे आणि मला वाटतं त्यांना सोपं होईल उत्तर देणं देखील, चर्चा करताना देखील सोपं होऊन जाईल. अर्थात त्यांना प्रत्यक्ष वापर करताना ऍप वापर करताना यातलं काही वापरायचं नाही, त्यांना फक्त थोडकी माहिती आपण दिलेली आहे ती पुढे आपण बोलणार आहोत. तर हेमंत पुढे आपल्यावर राहतील, त्यांच्याकरता काही प्रश्न आपण तयार केलेले त्यांच्या सेशनच्या आधारे, तर ते पोल आपण या ठिकाणी पाहूया आणि लवकर क्विकली सर्वांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे, म्हणजे आपण एक मिनिटांमध्ये हा पोल आपण क्लोज करता येईल. आपल्या पुढे काय प्रश्न आलेले आहेत, तीन चार प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत. कोळेकर, जे लोक युट्यूबर आहेत त्यांना प्रश्न जरा वाचून दाखवावे कारण आता युट्यूबर काही लोक राऊट झालेले आहेत तर त्यांच्याकरता प्रश्न वाचून दाखवतो आहे. एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर क्षेत्रफळ? पर्याय आहे 10,000, 1,000, 100, 10. दुसरा प्रश्न आहे, 100 चौरस मीटर जमिनीवर 20 मिलीमीटर पाऊस पडला तर किती पाणी उपलब्ध झालं? याकरता सूत्र आहे उंची गुणिले क्षेत्रफळ बरोबर घनफळ. तर पर्याय आहेत 2,000 घनमीटर, 2 घनमीटर, 200 घनमीटर, 20 घनमीटर. तिसरा प्रश्न आहे, 1 TCM म्हणजे किती घनमीटर पाणी? उत्तर पर्याय आहे 10, 100, 1,001. चौथा प्रश्न आहे, 1 TCM पाणी 1 हेक्टर वर जर पसरलं आपण तर किती मिलीमीटर त्याचा स्तंभ उभा राहील, किती मीटर पाणी उपलब्ध होईल? किती मिलीमीटर पाणी उपलब्ध होईल? तर 1,000 मिलीमीटर, 100 मिलीमीटर, 10 मिलीमीटर आणि 10,000 मिलीमीटर. साहजिकच आहे काही बऱ्याच जणांचा कन्फ्युजन सुरू झालेला आहे शेवटच्या प्रश्नामध्ये, त्यामुळे आपल्याला दिसून येत आहे सर्वच लोक 22-23% म्हणजे सर्व समान लोक चालले आहेत, सगळ्यांचं उत्तर सारखं होणार नाहीये, एकच उत्तर असणार आहे. थोडी मजा चालू या ठिकाणी आहे, कोण 10,000 म्हणताय, कोण 1,000 म्हणत आहे, बहुतांशी स्पर्धा सुरू आहे शेवटच्या प्रश्नावर. पहिल्या तीन प्रश्नांना तुलनेनं या ठिकाणी उत्तर लोकांना बऱ्यापैकी सापडत दिसत आहेत. आणि जसा मागच्या पोल आपण बघितला तर प्रश्नाला काही ठिकाणी रिइंटरप्रिटेशनचा स्कोप होता, काही लोकांना पहिल्याच्या ऐवजी दुसरा जास्त योग्य वाटत होता आणि तशी शक्यता सुद्धा होती, पण हे सगळे गणितीय प्रश्न आहे, त्याला एकच आन्सर असतो, बाकी कुठलाही आन्सर करेक्ट नसतो. हा, त्यामुळे इथे म्हणजे एकच उत्तर बरोबर असणार आहे आणि ते बरोबर ते बरोबर असणार आहे, म्हणजे सांगूया एक्सप्लेन करा याचा गणित आहे आणि त्यांनी सांगावे. आणि मला हे सांगायचे की क्वेश्चन आन्सर मध्ये अत्यंत चांगले प्रश्न टेक्निकल स्वरूपाचे आपल्याला मिळत आहे, जेवढे शक्य आहे ते आपण आज इथे ऍड्रेस करू आणि
वेळेची कमतरतेमुळे काही प्रश्न आपल्याला जर नाही घेता आले तर पोकऱ्याची वेबसाईटवर हे सगळे प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतील पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये. पोकऱ्याची वेबसाईटमध्ये आणखीन अशी तांत्रिक स्वरूपाची भरपूर माहिती उपलब्ध असते, तर वेळोवेळी त्याला भेट द्या. तुम्ही सगळे शासकीय अधिकारी कर्मचारी आणि प्रोजेक्टचे कर्मचारी आहात, तर ह्याच्यामध्ये जे माहिती आहे ते तज्ज्ञांची मदतीने आपण तयार करतो आणि ते तुमच्या सगळ्यांची मदतीसाठीच आहे. तर वेळोवेळी पोकऱ्याची वेबसाईटला भेट द्या आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकेल. एक साधारणतः 10 ते 15 सेकंदमध्ये मी पोल आता बंद करणार आहे, कारण आपल्याला बाकीचे वक्त्यांचे सुद्धा मार्गदर्शन ऐकायचे आहे. तर साधारणतः 600 लोकांचे रेस्पॉन्स ऑलरेडी आलेले आहे, तर हे पोल बंद करून आपण आता हेमंतला सांगूया की याचे लवकर आम्हाला उत्तर सांगावेत. कुठे दिसतील आले? हा, हे रिझल्ट आपल्याला आता सगळ्यांसमोर दिसत आहे. सो हेमंत, प्रत्येक प्रश्नाचे काय उत्तर आहे, कसं त्याचे गणित वगैरे लवकर एक्सप्लेन करा. तर पहिलं म्हणजे सोपंच होतं, 1 हेक्टर मध्ये म्हणजे किती चौरस मीटर, तर ते 10,000 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे की 100 चौरस मीटर वरती 20 मिलीमीटर पाऊस जर का पडला तर किती पाणी उपलब्ध होईल. तर ते सोपंच होतं की 100 चौरस मीटर गुणिले, आता इथे 20 करायचं तर ते इथे महत्वाचं फक्त एवढाच आहे की आपल्याला एकक समान करणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं आपण जर का ह्याचा गुणाकार केला तर आपल्याला 2000 उत्तर येतं, पण गुणाकार म्हणजे आपण त्याच्यात एका बास्केट म्हणजे एक सफरचंद आणि एक चिक्कू त्याला आपण काही म्हणू शकत नाही, म्हणजे दोन्ही समान एकक असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे 20 मिलीमीटर आहे, त्याला पहिल्यांदा मीटरमध्ये जर का आपण रूपांतर केलं तर मग ते आपल्याला उत्तर काढता येतं. तर ते 2 घनमीटर हे असं उत्तर आहे. म्हणजे 100 गुणिले 20 2000 आणि त्याला 1000 ने आपल्याला डिवाइड करावा लागेल, डिवाइड करायला लागेल कारण मिलीमीटर मधून मीटर मध्ये आपल्याला. त्यानंतर तिसरं जे आहे ते अगदी बरोबर आहे, एका टीसीएम मध्ये 1000 घनमीटर पाणी असत. चौथं मात्र जे आहे ते टीसीएम डेफिनेशन टीसीएम म्हणजे 1000 क्युबिक मीटर. हा बरोबर, 1000 असल्यामुळे 1000 क्युबिक मीटर असतो. आता चौथा जो प्रश्न आहे तो थोडा ट्रिकी, जसं सरांनी सांगितलं आणि अगदी त्याचे 22%, 23%, 27%, 29% अगदी एक्झॅक्ट विभागल्यासारखं झालेलं आहे. तर ते 1 TCM पाणी 1 हेक्टरवर पसरले तर किती मिलीमीटर. थोडक्यात आपल्याला ते वरचाच दुसऱ्यामध्ये जो जे सूत्र आहे तेच वापरायचं, फक्त त्याच्यातला आता जे माहिती नाहीये ते आपल्याला दुसरी संख्या म्हणजे घनफळ भागिले क्षेत्रफळ असं करून आपल्याला उंची काढायला लागेल. तर इथे पण तेच आहे की 1 हेक्टर म्हणजे आपल्याला आधी 10,000 मध्ये त्याचं रूपांतर करायला लागेल. टीसीएमचं जे आहे ते परत 1000 मीटर म्हणजे 1000 क्युबिक मीटर मध्ये करायला लागेल, 1000 घनमीटर आणि भागिले 10,000 चौरस मीटर. तर मग हे उत्तर जे येतं ते 0.1 असं येतं, पण ते मीटर मध्ये येतं आणि मग त्याला 1000 ने आपण गुणलं तर 100 मिलीमीटर असं त्याचं उत्तर आहे. तर 23% लोकांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. 23% लोकांचं उत्तर बरोबर आलंय. तर हे असे साधे साधे काही काही गोष्टी आहेत की आता आपल्याला साधारण की कोटी लिटर म्हणजे किती, तर म्हणजे 7 शून्य त्याच्यामध्ये असतात. तर आता कोटी लिटर म्हणजे आपल्याला अंदाज येत नाही की किती नक्की असेल. तर आपण 10,000 लिटरचे टँकर जर का आपण डोळ्यासमोर ठेवले तर असे आपल्याला 1000 टँकर जर का उभे केले तर ते म्हणजे 1 कोटी लिटर असं असतं. आणि आपण मग अशी बघितलं की 1295 कोटी लिटर एवढं पाणी पावसाने उपलब्ध झालं. तर ह्याचा जो आपल्याला लेवल आहे, ही स्केल जी आहे, ही आपल्याला त्याच्यातनं लक्षात येते. आणि त्याप्रमाणे तुम्ही हे पण काढू शकता की 5 म्हणजे गरज जी सोयाबीनची आपण मगाशी म्हणली दिवसाची, तर ती 5 मिलीमीटर असते, त्याच्यातनं किती आपल्याला टँकर लागतील एक दिवसाचं सोयाबीनचं पाणी द्यायला, हे पण आपल्याला काढू शकतो काढता येईल. अगदीच धन्यवाद हेमंत, फार मजेशीरपणे आपण या ठिकाणी ही गणिताचा खेळ खेळलेला आहोत. आणि असा हा पाण्याचा सगळा खेळ आहे आणि तोच आपल्याला पूर्ण ह्या शेतकऱ्याचा खेळ लागतो, तो शेतकरी कसा खेळतो हे आपण समजून घ्यायचं आहे आणि मग आपला तो समजावून सांगायचा आहे. तर आपण पुढे जाऊया, आपल्या या सर्व माहितीच्या आधारे आपण तो ताळेबंद तयार केलेला आहे आणि तो ताळेबंदाचा जे आपण ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे ते आपल्याकडून आलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या बेसिक माहितीवर हे ऍप्लिकेशन आधारलेलं आहे त्या म्हणजे गावाचा भूभाग,
गावाचा भूभाग, गावाची माती, त्याची रचना, त्याचा उतार आणि या सगळ्या गोष्टींची माहिती कुठे मोड होते तर ती माहिती असते आपल्या नकाशामध्ये. तर नकाशाचं फार महत्व आपल्या ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आहे. आणि या प्रकल्पाचा जर आपण विचार केला, या प्रकल्पाच्या प्रत्येक बारकावे आम्ही या ठिकाणी अभ्यास करतो आहोत, आपल्यापुढे मांडतो आहोत, आणि त्यामध्ये नकाशा आणि नकाशावरची मांडणी आणि त्याच्यामध्ये अॅक्युरसी जास्त आणण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. तर आपण ह्या नकाशाचं जे काही महत्व आहे त्यामध्ये हे मुळात आपलं गाव आहे, गावाचे झोन काय पडले आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. या प्रकल्पाचे जीआयएस तज्ज्ञ नितीन बनकर सर या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन या ठिकाणी सुरू करावं. धन्यवाद कोळका सर. हा, माझी स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? दिसते नितीन, दिसते. नमस्कार. नमस्कार, मी नितीन बनकर, जीआयएस विशेषज्ञ पीएमयू. तर आपण आज गाव निहाय व गावातील झोन निहाय पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी नकाशांचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गाव समूह क्लस्टर ही संकल्पना कशी आली ते पाहूया. प्रकल्पांतर्गत गावे निवडताना आपण लघु पाणलोट न्याय निवडलेली आहेत. अर्थातच त्यासाठी आपण वेगवेगळ्या माहितीचा एकत्र अभ्यास करून निर्देशांक काढून गावे व लघु पाणलोट क्षेत्र निवडलेले आहे. लघु पाणलोट क्षेत्रातील सर्व गावे निवडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्या पाणलोट क्षेत्राचा पूर्णतः विकास करणे होय. म्हणजेच लघु पाणलोट क्षेत्रावर माथा ते पायथा असा पूर्णतः विकास करणे गरजेचे आहे. या लघु पाणलोट क्षेत्रातील निवडलेल्या गावांना आपण गाव समूह असे म्हटले आहे. तसेच आपण यास क्लस्टर असेही संबोधितो. तर सर्वप्रथम आपण पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी गाव झोन नकाशाचा कसा उपयोग होणार आहे याविषयी माहिती आपण पाहूया. गावाचा ताळेबंद काढण्यासाठी आपण गावचे झोन पाडलेले आहेत. झोन पाडल्यामागचा महत्वाचा उद्देश असा आहे की नितीनचा आवाज याची दिशा यानुसार एक दोन किंवा तीन असे झोन केलेले आहेत. या झोन मध्ये पडणाऱ्या पावसापासून निर्माण होणार आपदा झोन नुसार वेगवेगळा असणार. एक मिनिटापूर्वी पासून सांगा जरा. सर्वप्रथम आपण पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी गाव झोन नकाशाचा कसा उपयोग होणार आहे. एक स्क्रीन ऑफ झालेली आहे, एक मिनिट. ठीक आहे. स्क्रीन आली आहे? स्क्रीन दिसत आहे माझी? दिसते. तर गावाचा ताळेबंद काढण्यासाठी आपण गावचे झोन पाडलेले आहेत. झोन पाडण्यामागचा महत्वाचा उद्देश असा आहे की गावातील सर्व भूपृष्ठ रचना ही एकसारखी न, कुठे पठारी तर कुठे सखल भाग असतो. तसेच गावामध्ये मोठा नाला, छोटा नाला यांची वाहण्याची दिशा वेगवेगळी. या झोन पडणाऱ्या पावसापासून निर्माण होणारा अपधाव म्हणजेच रण हा झोन वेगवेगळा असणार आहे. गावामध्ये झोन पाडल्यामुळे याचा फायदा असा होतो की प्रत्येक झोनचा धाव काय आपल्याला त्यामुळे झोन मधील जल संधारणाची कृती प्रस्तावित करता येतील याचा अंदाज आपल्याला लावता येईल. तसेच पीक रचनेमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का याचाही अंदाज आपल्याला मिळेल. तर या गावच्या झोन नकाशामध्ये आपल्याला त्या गावात किती झोन आहेत याची माहिती मिळते. तसेच झोन नकाशामध्ये गट नंबर दिलेले आहेत. याचा उपयोग आपल्याला झोन न्याय पीक क्षेत्राची माहिती भरताना होणार आहे. त्या प्रत्येक नकाश गावच्या झोन नकाशामध्ये त्या गावामध्ये आपल्या झोनाचा त्याचे क्षेत्र किती आहे,
कोणकोणते गट बदला झोन मध्ये आहेत याची माहिती आपल्याला ह्या नकाशामधून मिळणार आहे. तर दुसरा जो नकाशा आहे आपला लँड यूज लँड कव्हर, म्हणजेच जमिनीचा वापर नकाशा. यामध्ये आपल्याला गावामध्ये कोणत्या क्षेत्रावर खरीपात शेती केली जाते आणि कोणत्या क्षेत्रावर रब्बी शेती केली जाते याची माहिती मिळते. यावरून आपल्याला असे लक्षात येते की रब्बी मध्ये गावातील कोणत्या क्षेत्रात शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे. तसेच या नकाशामध्ये गावामध्ये कोणत्या क्षेत्रावर पडीक जमीन आहे, कोठे वनक्षेत्र आहे याचीही माहिती मिळते. अशा प्रकारे या नकाशावरून गावामध्ये जमिनीचा वापर कसा आहे याची माहिती मिळते. आता ह्या आपण पाहतो या लँड यूज लँड कव्हर मध्ये गावाच्या मध्यभागून एक मोठा नाला वाहत आहे. त्याच्या मध्ये जो पिंक कलरचा जे कलर कोड दिलेला आहे तो आपण रब्बी क्षेत्र आहे, म्हणजेच नदीच्या नाल्याच्या कडेला जे क्षेत्र आहे तिथे आपण रब्बीमध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे हे आपल्याला लक्षात येते ह्या मॅपवरून. तर आपण तिसरा जो नकाशा देत आहोत तो आहे पाणलोट क्षेत्र उपचार नकाशा, म्हणजेच पोटेन्शियल ट्रीटमेंट मॅप. या नकाशामध्ये मृदा व जल संधारणाची अस्तित्वातील कामांची माहिती आपण येथे दिलेली आहे. अस्तित्वातील कामांची ही माहिती मार्च 2019 पर्यंतचा जो सॅटेलाइट डेटा उपलब्ध आहे त्यावरून आपण चिन्हांकित केलेले आहे, म्हणजे त्या सॅटेलाइट डेटावरून आपण मार्क केलेले आहे. त्यामुळे मार्च 2019 नंतर जी कामे झालेली आहेत ती या नकाशामध्ये नसतील. त्यामुळे पाण्याचा ताळेबंद काढताना झोन निहाय अस्तित्वातील कामांची माहिती भरताना सध्या अस्तित्वात असलेल्या कामांचीच माहिती भरायची आहे हे लक्षात घ्या. झोन निहाय जे आपण अस्तित्वातील कामांची माहिती भरणार आहे ती सध्या अस्तित्वात असलेल्या कामांची माहिती भरायची आहे. काय नकाशामध्ये एखाद स्ट्रक्चर मिसिंग असू शकतं, कारण तो जे स्ट्रक्चर मॅप केलेले आहे ते मार्च 2019 सॅटेलाइट डेटानुसार आहे. त्यामुळे सध्या जे असतील तीच माहिती आपल्याला भरायची आहे. तर नकाशामध्ये आपल्याला मृदा व जल संधारणाची कोणती कामे झालेली आहेत आणि कोठे झालेली आहेत याची माहिती आपल्याला या नकाशामध्ये मिळते. तसेच या नकाशामध्ये आपल्याला गावातील कोणते क्षेत्र कोणत्या कामासाठी योग्य आहे, तसेच मृदा व जल संधारणाचे कोणते काम कोठे व कोणत्या गट नंबर मध्ये घेऊ शकतो याची माहिती मिळते. तसेच कोणत्या नाल्या तसेच कोणत्या नाल्यावर कोणते काम आपण प्रस्तावित करू शकतो याची माहिती आपल्याला येथे मिळते. उदाहरणार्थ पाहूया गड दगडी बांध. गावातील डोंगर माथ्यावरील ओघळींवर हा उपचार घेतला जातो. नकाशामध्ये काळ्या आणि पिवळ्या रंगाने ज्या ओघळी दाखवलेल्या आहेत त्या ओघळीवर आपण हा उपचार घेऊ शकतो. दुसरा जे आहे स्ट्रक्चर आपण पाहू शकतो माती नाला बांध व गॅबियन बंधारा. नकाशावर लाल तुटक रेषांनी जे नाले ओढे दाखवलेले आहेत तेथे आपण हे हा उपचार घेऊ शकतो. जे गावाच्या मध्यभागून जो नाला गेलेला आहे तेथे त्या लाल तुटक रेषांच्या नाल्यांवरती आपण अशा प्रकारचे उपचार प्रपोज करू शकतो. तिसरा जो आहे सिमेंट नाला बांध. नकाशामध्ये निळ्या रंगाने जे नाले दाखवलेले आहेत त्यावर आपण नाला घेऊ शकतो. हे पहा नकाशामध्ये आपण कोणता नाला कोणत्या कामासाठी योग्य आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे गावात किती नाले आहेत आणि यावर कोणते काम आपण प्रस्तावित करू शकतो याची माहिती मिळते. परंतु प्रत्यक्षात गावात जाऊनच नाल्याची ओढ्याची पाणी केल्यानंतरच काम प्रस्तावित करायचे आहे. आपण नकाशामध्ये कोणते नाला कोणता क्षेत्र कोणत्या कामासाठी सुटेबल आहे ही माहिती दिलेली आहे, पण काम प्रपोज करताना प्रस्तावित करताना प्रत्यक्षात गावात जाऊनच पाणी केल्यानंतरच त्या ठिकाणी काम प्रस्तावित करायचं आहे. यानंतर आपण पाहूया पाणलोट क्षेत्रावरील उपचार. सलग समथलचर गावातील पडीक क्षेत्रावर हा उपचार घेतला जातो. नकाशामध्ये हिरव्या रंगाच्या छटांनी चिन्हांनी जे क्षेत्र दर्शविलेले आहे तेथे आपण सलग समथलचर घेऊ शकतो. या नकाशामध्ये नकाशाच्या नॉर्थ वरच्या बाजूला जे क्षेत्र दाखवलं आहे हिरव्या रंगाच्या चिन्हांनी येथे आपण सलग समतलचर घेऊ शकतो. याच्यासाठी आपण नकाशे आहेत, म्हणजे सॉइल नकाशा, गावचा उतार नकाशा, ड्रेनेज नकाशा, हे वेगवेगळे आपण पॅरामीटर युज करून
प्रश्न कशा बनवले आहेत, त्याच्यावर आपण हे कोणता मास योग्य आहे हे आपण चिन्हित केलेलं. तसेच दुसरं आपण पाहूया शेत बंदिस्ती. साधारणतः 4% पर्वतार असणाऱ्या क्षेत्रावर हा उपचार घेतला जातो. नकाशावर गडद पिवळसर रंगाने जे क्षेत्र दर्शविले आहे ते आपण हा उपचार घेऊ शकतो. अशा प्रकारे नकाशांचा उपयोग आपल्या पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी व मृदा व जलसंधारणची कामे प्रस्तावित करण्यासाठी होणार आहे. हे नकाशे प्रत्येक कृषी सहाय्याचे जे मोबाईल अप्लिकेशनचे अकाउंट आहे तेथून आपण ते डाउनलोड करू शकतात. त्यांच्या गावचे नकाशे सहाय्यक त्यांच्या मोबाईलमध्ये ह्या ऍप मधून लॉग इन केल्यानंतर डाउनलोड करू शकतात. आणि हे डाउनलोड केलेले नकाशे मोबाईलमध्ये इंटरनल स्टोरेज मध्ये जे पोकरा MLP ऍप जे फोल्डर ऑटोमॅटिक क्रिएट झाले त्यामध्ये स्टोअर होतात. अशा प्रकारे पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी नकाशांचा आपल्याला उपयोग होणार आहे. धन्यवाद नितीन बनकर सर. मध्ये काही क्षणाकरता आवाज तुटला होता. आपण यांचा व्हिडिओ तयार करून नंतर तो अपलोड करणार आहोत, त्यावेळेला आपण आणखी क्लॅरिटी येईल. आपण यांचे काही प्रश्न पाहूया यांच्या आधारित सेशनवर. या ठिकाणी प्रश्नपोट दिसत आहेत आपल्याला, तर सर्वांना विनंती आहे की तात्काळ त्यांनी याची उत्तर द्यावीत. जे लोक झूम वर नाहीये, लाईट्यूबवर युट्यूबवर आहेत त्यांच्याकरता प्रश्न वाचून दाखवतो मी. प्रत्येक गावासाठी उपलब्ध किरण नकाशाचे प्रकार कोणते? पायाभूत नकाशा, भूमी उपयोगिता नकाशा, उपचार नकाशा किंवा वरील सर्व. प्रश्न दुसरा आहे, गावाच्या पायाभूत नकाशामध्ये खालीपैकी कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत? झोन, मुख्य नाले, सर्वे क्रमांक कि वरील सर्व. तिसरा प्रश्न आहे, पोकरा MLP मोबाईल ऍप मधून डाउनलोड केलेले नकाशे कोठे जतन होतात, कोठे सेव्ह होतात? ऐकून घ्या उत्तराचा पर्याय. जे मोबाईल फोनच्या SD कार्ड मध्ये, मोबाईल फोन मध्ये फोटो फोल्डर मध्ये, मोबाईल फोन मध्ये पोकरा MLP फोल्डर मध्ये यापैकी कोठेच नाही, याचे उत्तर आहेत. अनंत पर्याय आहेत. चौथा या ठिकाणी प्रश्न आहे, अनगड दगडी बांध कोठे घेतल्या जातात? नाल्याच्या शेवटी, उघडीवर, नदीपात्रामध्ये. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. चार प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी 25% लोकांना सोडवलेले आहेत. याच्यावर देखील आपण मग चर्चा केली तशा प्रकारे प्रत्यक्ष याचं उत्तर बरोबर किंवा चुकच असणार आहे. यात काय फारसा विश्लेषण करण्याची गरज नाहीये, कारण अत्यंत ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि आपण या सर्व नकाशाच्या आधारे काम करत असल्या कारणानं याची बेसिक माहिती आपल्याकडे राहणं फार आवश्यक आहे. म्हणून आता जी बनकर सरांनी सांगितली जी माहिती आहे त्याचा आणि नकाशाचं वाचन करणे, नकाशा वाचनाला फार महत्व आहे. त्याच्या आधारे आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती ही तात्काळ समजते आणि म्हणून आपण तिकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. जवळपास 60% लोकांनी उत्तर दिलेली आहेत आणि 2 मिनिटांमध्ये स्पीड वाढलेलं आहे मगापेक्षा. चांगली गोष्ट आहे. आपल्याला लवकर सेशन अजून पुढचे घ्यायचे आहे, चर्चा भरपूर करायची आहे. आपण हे पोल एंड करूया, 600 लोकांनी उत्तर दिलेले आहे आणि याचे रिझल्ट आज आपण शेअर करू. येस, ठीक. नितीन सर, हा पहिला जो प्रश्न आहे, प्रत्येक गावासाठी उपलब्ध केलेले नकाशांचे प्रकार कोणते, तर हे वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. आणि 82% 82% जवळ लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न जो होता, गावच्या पायाभूत नकाशामध्ये खालील पैकी कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत? झोन, मुख्य नाले, सर्वे क्रमांक आणि वरील सर्व. तर उत्तर बरोबर होतं वरील सर्व. तर 67% लोकांनी उत्तर हे बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न जो आहे, पोकरा MLP मोबाईल ऍप मधून डाउनलोड केलेले नकाशे कोठे जतन होतात? तर याचा उत्तर आहे मोबाईल फोन मध्ये पोकरा MLP फोल्डर मध्ये. तर 85% लोकांनी हे बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि चौथा शेवटचा प्रश्न जो होता, अनगड दगडी बांध कोठे घेतले जातात? ऑलमोस्ट 90% लोकांनी हे बरोबर उत्तर दिलेलं आहे. बरोबर होत आहे ओघळींवर.
धन्यवाद बनकर सर, या ठिकाणी पुन्हा आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत लोकांकडून जे आपल्याला क्वेश्चन आन्सर एक्सट्रॅक्शन मध्ये आलेले आहेत त्याची उत्तर आपण द्यायचा प्रयत्न करू शेवटच्या सत्रामध्ये, आणि जी राहिलेली उत्तर असतील जागे प्रश्न त्याची आपण मांडणी करून त्याची उत्तर आपण वेबसाईटला ठेवणार आहोत. मगच आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला वेबसाईट, तर आपण आता पुढे जाऊया. आपण नकाशे पाहिले, बेसिक माहिती आपण पाहिली या ठिकाणी कोणती कोणती आहे, आणि आता आपण प्रत्यक्ष हे मोबाईल ऍप जे आहे ते ऍप आपण 2 दिवसापूर्वी लॉन्च केलेलं आहे, त्या ऍपची माहिती आपण घेणार आहोत. मला इथे सांगायचं या ठिकाणी आहे की बहुतांशी प्रोत्साहकांनी ऍपचा वापर करायला सुरू केलेला होता आणि त्यांनी माहिती भरलेली आहे, आणि या माहिती भरलेली जी आहे यामध्ये ऍप सुरू केल्यानंतर काही एरर्स येत असतात सुरुवातीच्या काळामध्ये, त्या एरर्स या ठिकाणी आलेल्या होत्या तर त्या आपण दूर केलेल्या आहेत, आणि आपल्याला कालपासूनची माहिती जी काय भरली गेलेली आहे 3 दिवसापासूनची तशीच आहे. आता आपल्याला त्याच्यापासून प्रत्येक गावाचा चार्ट तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी आपण ज्या ज्या कृषिकांनी मोबाईल लॉग इन करून ऍपमध्ये माहिती भरलेली आहे त्या कृषिकांनी पण लॉग इन करावं आणि आपल्या गावाचे नकाशेही उपलब्ध करून घ्यावे. आता हे ऍप वापरायचं कसं, इतकं सोपं सांगितलं जसं आहे का, आता कोणत्या कोणत्या स्टेप्स मध्ये आहेत याचं स्पष्टीकरण आणि हे आपण पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. IIT मुंबईमध्ये आपल्या प्रकल्पात काम करणाऱ्या शुभदा साळी मॅडम या ठिकाणी आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी सेशन सुरू करावं. नमस्कार, मी शुभदा साळी, मी IIT मुंबईतर्फे प्राध्यापक मिलिंद सोहनी सरांच्या अंडर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये मागील 2.5 वर्षापासून काम करत आहे. या सेशनमध्ये आपण पाण्याचा ताळेबंद काढण्याकरिता MLP ऍपचा उपयोग कसा करावा हे बघू. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून कोकरा MLP ऍप डाउनलोड करावी व इन्स्टॉल करावी. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिळालेला लॉग इन आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करावे. लॉग इन केले की आपल्याला असाईन सर्व गावांची नावं आपल्याला दिसतील. आपल्याला ज्या गावाचा पाण्याचा ताळेबंद काढायचा आहे त्या गावाच्या पुढे असणाऱ्या इन प्रोग्रेसवर क्लिक करून पाण्याच्या ताळेबंदाच्या सेक्शनमध्ये जावे. या सेक्शन मध्ये पुढे गेलो की आपल्याला त्या गावात असणाऱ्या सर्व झोन्सची नावे आणि पिण्याच्या पाण्याची गरज सद्यस्थिती असे टॅब दिसतील. या स्क्रीन मध्ये आपण खाली स्क्रोल केलं की आपल्याला सर्व झोन डेटा सादर करा हा टॅब दिसेल. या सर्व झोन्सची आणि पिण्याच्या पाण्याची गरज याची माहिती भरून झाली की आपण सर्व झोन डेटा सादर करा क्लिक करून माहिती सबमिट करावी. माहिती सबमिट केली म्हणजे ती ऑनलाईन सर्व्हरला जाते आणि तिथून आपल्याला हे 3 पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट्स मिळतात. पहिला गावाचा पाण्याचा ताळेबंद सद्यस्थिती हा गावामधील अस्तित्वातील पीक रचना आणि अस्तित्वातील मृद व जलसंधारण कामे यावरून तयार होतो. दुसरा गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित कामांच्या पश्चात हा गावामध्ये होणाऱ्या नवीन मृद व जलसंधारण कामांच्या नियोजनावरून जी वाढीव साठवण क्षमता होते त्यावरून तयार होतो. आणि तिसरा गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित पीक रचनेनुसार हा आपण गावामधली पुढच्या वर्षीची पीक रचना ऍपमध्ये भरतो त्यावरून तयार होतो. तर ही पुढच्या वर्षीची पीक रचना गावकऱ्यांशी चर्चा करून आपल्याला ऍपमध्ये भरावी लागते. तसेच या टॅबमध्ये दिसत आहे त्याप्रकारे हा पाण्याचा ताळेबंद आपल्याला सध्याचं वर्ष 2019 आणि 2013 ते 2019 मधील सरासरी पावसाचे वर्ष या 2 वर्षांसाठी मिळतो. पण गावामध्ये मृद व जलसंधारण कामांच्या नियोजनासाठी आपण सरासरी वर्ष निवडून तो सरासरी वर्षाचा पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट वापरावा. या सरासरी वर्षामध्ये जे शिल्लक अपधाव गावामध्ये अडवण्यासाठी शिल्लक अपधाव आपल्याला मिळते तो अपधाव अडवण्यासाठी आपण नवीन मृद व जलसंधारण कामांचे नियोजन करावे. पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी सर्वप्रथम आपण पिण्याच्या पाण्याची गरज सद्यस्थिती या टॅबमध्ये जावे. त्यामध्ये आपल्याला सेन्सस डेटानुसार माणसे जनावरे शेळ्या मेंढ्या कुक्कुटपालन याची संख्या भरलेली दिसेल. पण ही संख्या आता अपडेट झाली असेल त्यामुळे ती अपडेट करावी आणि जतन करावी म्हणजेच सेव्ह करावी. आपण ऑफलाईन असताना आपण ही माहिती ऍपमध्ये जतन करत जावी
आणि जेव्हा आपण ऑनलाईन असू तेव्हा ती सादर करावी म्हणजे सबमिट करावी. पिण्याच्या पाण्याची गरज याची माहिती भरून झाली की आपण पहिल्या झोन मध्ये जावे. झोन मध्ये गेल्यावर आपल्याला ज्या प्रकारे तीन पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट तयार होतात त्याच प्रकारचे तीन सेक्शन्स दिसतील. पहिला सेक्शन पाण्याचा ताळेबंद, यातून यात आपण अस्तित्वातील मृद्व जलसंधारण कामे आणि अस्तित्वातील पीक पद्धती याची माहिती भरली की आपल्याला पहिला रिपोर्ट मिळेल सद्यस्थितीचा. दुसरा सेक्शन यामध्ये आपण प्रस्तावित मृद्व जलसंधारण कामे याची माहिती भरली की आपल्याला दुसरा प्रस्तावित कामांच्या पश्चातचा पाण्याच्या ताळेबंदाचा रिपोर्ट मिळेल. आणि तिसरा सेक्शन यात आपण प्रस्तावित पीक रचना याची माहिती भरली की आपल्याला तिसरा रिपोर्ट प्रस्तावित पीक रचनेनुसार हा पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट मिळेल. सर्वप्रथम आपण वॉटर बजेट सेक्शन मध्ये जाऊ. या सेक्शन मध्ये आपल्याला आपण जे झोन मध्ये आहो त्याचे क्षेत्र, पर्जन्य वर्ष आणि त्या वर्षीचा पाऊस मिलीमीटर मध्ये ही माहिती दिसेल. त्यामध्ये आपण अस्तित्वातील मृद्व जलसंधारण कामांची माहिती भरावी. कामाच्या प्रकार पुढे असणारे प्लस यावर आपण क्लिक करू तेव्हा आपल्याला कामांची यादी दिसेल. या यादीमधून आपण आपल्याला ज्या कामाची माहिती भरायची आहे ते काम सिलेक्ट करावे. आणि जर ते काम क्षेत्र उपचाराचे असेल तर त्याचे क्षेत्र, आणि जर ते काम जलसंधारणाचे असेल तर त्याची संख्या भरावी. या यादीमधल्या प्रत्येक कामाची सरासरी साठवण क्षमता ॲपमध्ये दिलेली आहे. नाला खोलीकरणाचे काम असेल तर त्याची लांबी, रुंदी आणि खोली भरावी लागते मीटरमध्ये. अशा प्रकारे माहिती भरून ती जतन करावं, क्लिक करून सेव्ह करावी. सेव्ह केली की ती ह्या टेबलमध्ये ऍड होते. अशा प्रकारे त्या झोन मध्ये असणाऱ्या सर्व कामांची माहिती भरावी आणि आपला टेबल पूर्ण करावा. झोन मध्ये असणाऱ्या विहिरींची संख्या भरायला विसरू नये. ती माहिती भरून पूर्ण करावी. माहिती भरताना काही गडबड झाली तर जी माहिती आपल्याला बदलायची आहे त्या पुढे असणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करून एडिट किंवा डिलीट हा ऑप्शन आपल्याला मिळतो. आपल्याला ती बदलायची असेल तर एडिट करावी आणि सेव्ह करावी, आणि डिलीट करायची असेल तर डिलीट करावी. अशा प्रकारे कामाच्या प्रकारची पूर्ण माहिती भरून झाली की आपण अस्तित्वातील पिकांची माहिती भरावी. त्यासाठी आपण प्लसवर क्लिक करावं. प्लस वर क्लिक केलं की आपल्याला पिकांची यादी दिसते. या यादीमधून आपल्याला ज्या पिकाची माहिती भरायची आहे तो पीक सिलेक्ट करावा आणि त्या झोन मध्ये त्या पिकाखाली असणारे क्षेत्र भरून सेव्ह करावे. अशा प्रकारे पिकांची यादी पूर्ण करावी. झोन मधील पिकांची यादी पूर्ण झाली की जर त्या झोन मध्ये बिगर शेती क्षेत्र असेल तर जसे गायरान, वन क्षेत्र, वन शेती, कायमपड, चालूपड, तर ते क्षेत्र सिलेक्ट करून त्याची माहिती भरावी आणि सेव्ह करावी. पीक रचनेची माहिती भरून पूर्ण झाली की त्यावर आपण ॲपमध्ये दोन कंडिशन लावल्या आहेत. पहिली अट अशी की रबी पिकं सोडून इतर सर्व पिकांची म्हणजेच खरीप, दीर्घ खरीप, वार्षिक आणि बिगर शेती क्षेत्राची बेरीज ही झोनच्या क्षेत्रा एवढी असली पाहिजे जशी इथे दिसत आहे 316 आणि झोनचे क्षेत्र 316. तसेच खरीप पिकांनंतर आपण रबी पिके पेरतो. त्यावेळी रबी पिके पेरले की एकूण पिकाचे आणि बिगर शेतीचे क्षेत्र झोनच्या क्षेत्रापेक्षा जास्त असू नये यासाठी ही दुसरी कंडिशन लावण्यात आली आहे. खरीप व्यतिरिक्त पिकांचे आणि बिगर शेतीच्या क्षेत्राची बेरीज झोनच्या क्षेत्रापेक्षा जास्त नसावी. जेव्हा हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील तेव्हा हे ग्रीन दिसेल, आणि जर कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर हे नॉर्मल पांढरे दिसेल आणि आपल्याला जी चूक आहे त्याचा मेसेज येईल. जोपर्यंत आपण हे दुरुस्त करत नाही तोपर्यंत आपण माहिती सादर म्हणजे सबमिट करू शकणार नाही आणि आपल्या पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट तयार होणार नाही. तर आपण ही माहिती बरोबर भरली आहे हे निश्चित करून आपण पुढे जाऊ. वॉटर बजेटच्या सेक्शनची माहिती पूर्ण भरून झाली की आपण दुसऱ्या रिपोर्ट म्हणजेच प्रस्तावित मृद्व जलसंधारण कामे याची माहिती भरावी.
ही माहिती वर आपण कामाच्या प्रकाराची माहिती भरली त्याच प्रकारे भरून पूर्ण करावी. ही माहिती भरली की आपल्याला गावाचा पाण्याचा ताळेबंदचा दुसरा रिपोर्ट म्हणजेच प्रस्तावित कामांच्या पश्चात भेटतो. तसेच प्रस्तावित कामांच्या पश्चातची माहिती पूर्ण झाली की आपण प्रस्तावित पीक रचनेची माहिती भरावी. वर आपण अस्तित्वातील पिकांची माहिती भरली त्याच प्रकारे ही माहिती सुद्धा भरावी आणि ही माहिती भरावी. भूमी उपयोगिताची माहिती भरावी आणि पीक रचना झोनच्या क्षेत्रा एवढी आहे हे दोन्ही कंडिशन यात देखील सॅटिस्फाय होता आहे का हे निश्चित करून पुढे जावे. अशा प्रकारे एका झोनची पूर्ण माहिती भरून झाली की आपण सर्व झोन्सची माहिती त्याच प्रकारे भरावी आणि सर्व माहिती भरून झाली की सर्व झोन डेटा सादर करा यावर क्लिक करावे. सर्व झोन डेटा सादर करा म्हणायच्या आधी पिण्याच्या पाण्याची गरज मध्ये जाऊन त्याचा डेटा देखील सादर करावा आणि मग हा झोन डेटा सादर करावा. झोन डेटा सादर करा म्हटले की साधारण 20 ते 25 मिनिटं हा डेटा सबमिट व्हायला लागेल आणि डेटा सबमिट झाला की मग आपल्याला अशा प्रकारचे पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट्स मिळतील. हे पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट्स आपण डाउनलोड करू शकतो आणि शेअर देखील करू शकतो. रिपोर्ट डाउनलोड करताना आपण सरासरी वर्षाचा पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट डाउनलोड करतो आहे याकडे लक्ष द्यावे आणि त्याचाच वापर नियोजनासाठी करावा. माहिती भरत असताना आपण ऑफलाईन पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट देखील बघू शकतो. तो बघण्याकरिता आपण कुठल्याही झोन मध्ये जावे आणि वरती हा सिम्बॉल दिसेल त्यामध्ये आपल्याला 3 पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट दिसतील. रिपोर्ट 1, रिपोर्ट 2, रिपोर्ट 3. एखाद्या रिपोर्टवर क्लिक केलं की आपल्याला तो रिपोर्ट दिसेल. आता इथे आपण 3रा रिपोर्ट ओपन केलाय प्रस्तावित पीक रचनेनुसार. आपण जशी जशी माहिती भरून सेव्ह करत जातो तसं तसं हा रिपोर्ट अपडेट होत जाईल आणि आपण पाहिलं तर नवीन झोनची माहिती देखील यात ऍड होत जाईल. नवीन झोनचा पाण्याचा ताळेबंद देखील यात ऍड होत जाईल. तर अशा प्रकारे आपण ऑफलाईन रिपोर्ट बघू शकतो. गावामध्ये आपण सध्याच्या वर्षाचा चार्ट लावतो तर चार्टची लिंक देखील आपल्याला ऍपमध्ये मिळाली आहे. न्यू चार्टवर क्लिक केलं की आपण चार्टच्या वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटवर गेलं की आपण सेन्सस आपल्याला ज्या गावाचा चार्ट पाहिजे आहे त्याचा सेन्सस कोड भरावा आणि चार्ट इयर सिलेक्ट करावे जो आपण सध्याचा वर्ष सिलेक्ट करू म्हणजे 2019 आणि जनरेट चार्ट म्हणावे. जनरेट म्हटलं की आपल्याला चार्ट तयार होऊन मिळतो आणि इथे डाउनलोड फ्लेक्स PDF वर क्लिक केलं की आपल्याला फ्लेक्स प्रिंटिंगसाठी द्यायला चार्टची फाईल मिळते. तर अशा प्रकारे आपण कोकराच्या MLP ॲपमधून पाण्याचा ताळेबंद आणि चार्ट तयार करू शकतो. यावर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारावे. धन्यवाद. निश्चित यावर काही प्रश्न आलेले आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. आता आपण या सेशनच्या आधारे जो काही पोल आहे तो पोल आपण इथं दाखवूया. मगासारखंच पाहूया आपण या ठिकाणी. सिंपल प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तर आपण त्यावेळेस भरायला सुरू करा. जे लोक युट्यूबर आहेत त्यांच्याकरता प्रश्न वाचतो. खालीलपैकी कोणतं दीर्घ खरीप पीक आहे म्हणजे मूग सोयाबीन कापूस उडीद ज्वारी हा पर्याय त्यासाठी आहे. ताळेबंदासाठी कोणत्या महिना अखेरचा पाऊस गृहित धरला जातो चर्चा आपण मगाशी केलेली आहे. मे अखेर जून अखेर ऑक्टोबर अखेर किंवा डिसेंबर अखेर. तिसरा प्रश्न आहे मृद जलसंधारणाच्या नियोजनासाठी कोणत्या वर्षीचा पाणी ताळेबंदातील अपधा वापरावा. सध्या वर्ष 2019 वापरावा का 2013 ते 2019 मध्ये सरासरी वर्षाचा वापरावा. चौथा प्रश्न आहे आपल्या प्रकल्पांतर्गत पाण्याचा ताळेबंद कोणत्या पावसावर काढला जातो. एकूण वर्षभराचा पाऊस आपण भरतो की दैनंदिन पाऊस आपण विचारात घेतो. पाचवा प्रश्न आहे गावामध्ये सध्या आढळलेला अपधा हा ताळेबंदामध्ये कशा प्रकारे विभागला अथवा सिंचनासाठी उपलब्ध करून दिला आहे. पावसाळ्याचा अर्धा पावसानंतर अर्धा पावसाळ्यात 1/3
पावसानंतर दोन तृतीयांश, संपूर्ण पावसाळाभर, संपूर्ण पावसानंतर, याचे चार पर्याय आहेत. गावामध्ये सध्या अडवलेला अपजाव हा ताळेबंदाप्रमाणे कशा प्रकारे विभागला जातो किंवा सिंचनासाठी उपलब्ध करून दिला जातो? पावसाळ्यामध्ये अर्धा, पावसाळ्यानंतर अर्धा, पावसाळ्यामध्ये एक तृतीयांश, पावसाळ्यानंतर दोन तृतीयांश, संपूर्ण पावसाळ्यात आणि संपूर्ण पावसानंतर, असे या ठिकाणी प्रश्न आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे सहावा, गावाचा पावसाळ्यातील अथवा पावसाळ्याचा नंतरचा निर्देशांक जर 0 ते 1 असेल तर काय समजावे? 1 च्या आत जर त्या निर्देशांक असेल तर काय समजावे? गावामध्ये त्या वर्षी शेतीची गरज भागवण्यास पुरेसे पाणी होते का? दुसरा पर्याय आहे, गावामध्ये पाण्याची तूट होती. तर आपण या प्रश्नांच्या वर देखील स्पष्टीकरणात्मक चर्चा करणार आहोत आपले संबंधित तज्ञांशी. जवळपास 400 पार्टिसिपेंट्सचे आतापर्यंत आपल्याला उत्तर मिळालेले आहे आणि फास्ट रेस्पॉन्स आपला फास्ट होत चाललेला आहे, लोकांना उत्तर देण्याची चांगली गोष्ट आहे. आणि साधारणतः 10 ते 15 सेकंदामध्ये आपण हे पोल एंड करू, रिझल्ट याचे बघू आणि मग शुभदाना त्याचे करेक्ट उत्तर काय आहे, कशा पद्धतीने आपण हा ऍपचा फ्रेमवर्क डिझाईन केलेला याचे बद्दल पुन्हा ते एकदा क्लॅरिफाय करतील आणि मग आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. तर हे पोल आता मी एंड करतो आहे आणि याचे रिझल्ट सगळ्यांना आता समोर दिसतील. हा शुभदा बोला. हो, तर पहिला जो प्रश्न आहे, खालील पैकी कोणती दीर्घ खरीप पिके आहेत, तर त्याचं उत्तर 95% लोकांनी बरोबर दिलं आहे, कापूस. कारण की मूग, सोयाबीन, उडीद, ज्वारी हे सर्व पिके साधारण सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान त्यांचा पिकाचा कालावधी संपतो आणि कापूस हे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चालणारे पीक आहे, तर त्यामुळेच त्याला दीर्घ खरीप म्हटले आहे. दुसरा प्रश्न, ताळेबंदासाठी कोणत्या महिना अखेरचा पाऊस गृहीत धरला जातो? तर आपण पाहिल्याप्रमाणेच आपला ताळेबंद 2 भागांमध्ये विभागला गेला आहे, पावसाळ्यातील पाण्याचा ताळेबंद आणि पावसाळ्यानंतरचा पाण्याचा ताळेबंद. तर पावसाळ्याचा अंत आपण कधीपर्यंत धरतो? पावसाळा सहसा जून ते ऑक्टोबर दरम्यान असल्यामुळे आपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस ह्याच्यात कन्सिडर करतो. तर उत्तर बरोबर आहे, ऑक्टोबर. तिसरा प्रश्न, मृद व जलसंधारणाच्या नियोजनासाठी कोणत्या वर्षीच्या पाण्याच्या ताळेबंदामधील अपधाव वापरावा? जसं आपण आपल्या ऍपच्या व्हिडिओमध्ये पाहिले, त्यात दिलं आहे की 2013 ते 2019 मधला सरासरी वर्ष आपण नियोजनासाठी वापरावा. तर हे उत्तर देखील बरोबर आहे. चौथा प्रश्न, आपल्या प्रकल्पांतर्गत पाण्याचा ताळेबंद कोणत्या पावसावर काढला जातो? एकूण वर्षभराचा पाऊस का दैनंदिन पाऊस? आपण सुनील सरांनी दाखवल्याप्रमाणे, हेमंतने सांगितल्याप्रमाणे, आपण आपल्या पोखराच्या ताळेबंदामध्ये दैनंदिन पाऊस आणि दैनंदिन पिकाची गरज कन्सिडर करून पाण्याचा ताळेबंद काढतो आणि त्याला पावसाळा अंती आणि वर्षा अखेर एकत्रित करून दाखवतो आपल्या पाण्याच्या ताळेबंदाच्या रिपोर्टमध्ये. तर यामध्ये दुसरं जे उत्तर आहे, दैनंदिन पाऊस, हे बरोबर आहे. कारण आपण एकूण पाऊस न धरता रोजचा पाऊस आपल्या ताळेबंदामध्ये कन्सिडर करून त्याला पावसाळ्याअंती आणि पावसाळ्यानंतर त्या वर्षाच्या अखेरी एकत्रित करून रिपोर्टद्वारा दाखवतो. पाचवा प्रश्न, गावामध्ये सध्या अडवलेला अपधाव हा ताळेबंदामध्ये कशा प्रकारे विभागला अथवा सिंचनासाठी उपलब्ध करून दिला आहे? तर आपल्या गावामध्ये जी मृद व जलसंधारण कामे आहेत त्यामुळे आपल्या गावामधून वाहून जाणारे जे पाणी आहे ते गावामध्ये अडते आणि तेच पाणी आपल्याला सिंचनासाठी उपयोगी पडते. तर पावसाळ्यात जो पाण्याचा खंड, पावसाचा खंड पडतो तोपर्यंत जर गावामध्ये त्या मृद व जलसंधारण कामामध्ये काही पाणी अडले असेल तर त्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होतो. तसेच काही म्हणजे बऱ्याचसा भाग पाण्याचा पावसाळ्यानंतर उपयोगात येतो. तर आपल्या ताळेबंदामध्ये आपण ही साठवण क्षमता अर्धी पावसाळ्यात उपलब्ध करून दिली आहे आणि अर्धी पावसाळ्यानंतर. तर हे जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे पहिलं, पावसाळ्यात अर्धा आणि पावसाळ्यानंतर अर्धा, हे बरोबर उत्तर आहे.
गावाचा पावसाळ्यातील अथवा पावसाळ्यानंतरचा निर्देशांक 0 ते 1 मध्ये असल्यास काय समजते? तर हा निर्देशांक काढायला आपण गावामध्ये जी पाण्याची उपलब्धता आहे म्हणजेच अभाव साठवण क्षमता आणि भूजल याची बेरीज करून त्याला गावामध्ये पाण्याची गरज जी आहे पाण्याची तूट आहे शेतीला त्याने विभाग त्याचं विभाजन करतो म्हणजे सप्लाय अपॉन डिमांड हा या निर्देशांक काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. तर असा फॉर्म्युला असल्यामुळे जर हा निर्देशांक 1 पेक्षा कमी असेल याचा अर्थ असा आहे की गावामध्ये पाण्याची तूट आहे. तर याचे जे उत्तर आहे 50% लोकांनी बरोबर दिलं आहे ते गावामध्ये पाण्याची तूट होती हे आहे. उत्तरचे आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजूनही आपणास थोडासा ताळेबंदाचा विषय समजून घ्यायला काही प्रॅक्टिसची गरज आहे काही माहितीची गरज आहे आणि हे ऍप्लिकेशन आपण ज्यावेळेला वापरायला सुरू केलेलं आहे काही सहाय्यकांनी गेल्या काही दिवसांमध्ये ते वापरत असताना देखील काही चुका होऊ शकतात. तर साधारणपणे हे ऍप्लिकेशन वापरताना काय चुका होतात किंवा कोणती काळजी घेणं गरजेचं आहे याच्याबद्दल देखील आपण आता थोडेसे जाणून घेऊया. आपल्या प्रकल्पाचे प्रकल्प विशेषज्ञ कृषी म्हणून जे काम करतात उमेश जाधव बुलढाणा येथे तर ते गेले जवळपास 8 दिवस त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकांना हे समजावून सांगतात की हे ऍप्लिकेशन कसं वापरायचं आणि हँडल कसं करायचं. त्यांचे काय अनुभव त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितले होते ते आपल्याशी आपण शेअर करण्याकरता मी त्यांना विनंती करतो. उमेश जाधव यांनी आपल्याला हे अनुभव शेअर करावेत कोणत्या चुका टाळता येतील आणि कशी तयारी केली पाहिजे आपण ऍप्लिकेशन मध्ये माहिती भरण्यापूर्वी याबद्दल त्यांनी आपलं संबोधन करावं. उमेशजी आपल्या आज या पाण्याचा ताळेबंद काढण्याचा जो वेबिनार आहे ई प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये उपस्थित जे काही सर्व अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आपल्याला शुभदा मॅडमने आता ऍप्लिकेशन बद्दल सर्व डिटेल माहिती दिली आहे परंतु प्रॅक्टिकलमध्ये आपण जेव्हा ती माहिती भरतो किंवा त्या पाण्याचा ताळेबंद तयार करतो तर त्याच्या अगोदर पूर्व तयारी काय केली पाहिजे आणि ऍप्लिकेशन मध्ये माहिती भरताना काय काय अडचणी येतात अशा दोन मुद्द्यावरती मी बोलणार आहे. पहिल्यांदा पूर्वतयारी काय करायची. पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला आपल्या गावचे जे काही नकाशे आहेत 3 प्रकारचे नकाशे आपल्याला उपलब्ध करून दिलेत सॉफ्ट कॉपीज उपलब्ध करून दिलेत ते A3 साईज वरती आपल्याला सब डिव्हिजन ऑफिस मधून आपल्याला प्रिंट करून मिळून जातील. तर हे जे नकाशे आपल्या पर्यंत पोहोचलेत या नकाशावरती आपल्या गावाचा झोन दिलेला आहे. समजा त्या गावाचे जर का 3 झोन असतील 1, 2, 3 झोन आहेत तर त्या झोन मधले गट नंबर कोणकोणते ते गट नंबर अगोदर वेगळे काढायचे. त्या गट नंबर मध्ये कोणकोणते पिकं घेतात त्याचं क्षेत्र किती आहे ते वेगळं काढायचं. असं वेगळं काढल्यानंतर त्यामध्ये अस्तित्वातले जे काही कामं झालेले आहेत त्या झोन मधले ते आपण वेगळे काढायचे. अस्तित्वातले कामं बनकर सरांनी जसं सांगितलं की ते पोटेन्शियल ट्रीटमेंट मॅपमध्ये ऑलरेडी दिलेले परंतु काही असे काम आहेत की जे कामं पोटेन्शियल ट्रीटमेंट मॅपमध्ये नाही आहेत परंतु प्रत्यक्ष फिटवरती सध्या या करंट इयरमध्ये झालेत असे कामं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नकाशावरती दर्शवून घ्यायचे त्या झोनमध्ये दर्शवून घ्यायचे. आपल्या गावाची जी काही पीक रचना आहे ती पीक रचना झोननिहाय पीक रचना आपल्याला आपल्या गावचे तलाठी जे आहेत त्यांच्याकडून ती उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आपल्या गावात जे जुने झालेले काम आहेत जुने झालेले काम म्हणजे फक्त कृषी विभागाने केलेले नाही तर सगळ्या यंत्रणांनी मिळून जेवढे काही कामं केले ते सगळ्याच्या सगळे कामं त्यांची एक लिस्ट तयार करायची आहे. ती लिस्ट तयार केल्यानंतर जे जुने कामं असतील की ज्यांना दुरुस्ती सध्या आवश्यक आहे त्या दुरुस्ती करणाऱ्या कामांची त्यांची सुद्धा एक लिस्ट तयार करायची आहे. यासाठी आपल्याला एक प्रपत्र प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकडून या आधी उपलब्ध झालं होतं त्यामध्ये जर का आपण ही माहिती भरली असेल तर ही माहिती आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये माहिती भरताना अडचण निर्माण होणार नाही. त्यानंतर नव्यानं जे काही कामं आपल्याला प्रस्तावित करायचे तर नव्यानं प्रस्तावित करायच्या कामासाठी आपल्या बर सर्वांचा एकच त्यात असं म्हणणं आहे की शिवार फेरीशिवाय आपल्याला हे कामं प्रस्तावित करता येणार नाही परंतु आपल्यापैकी 100% जे काही असिस्टंट आहेत सुपरवायझर आहेत बाकी फील्डवरचा जो स्टाफ आहे तो आपल्या शिवारामध्ये कायम फिरत असतो. तो स्थळ पाहणे करण्यासाठी म्हणा किंवा नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी किंवा एरवे त्या शिवारामध्ये फिरत असतो. त्यांना आपल्या शिवारामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कुठले कामं घेता येऊ शकतात त्याची बऱ्यापैकी जाण असते. त्यांना माहिती असते की या ठिकाणी या कामासाठी स्कोप आहे या ठिकाणी हे काम टेक्निकली बसू शकते असे त्यांनी जे काही कामं शोधून ठेवले असतील तर ते कामं जर का त्यांनी सध्या लिस्ट आउट केले लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला शिवार फेरी सध्या घेता येणार नाही तर सध्या जर का त्यांनी कामं ते लिस्ट आउट केले आणि ते नंतर आपल्याला प्रस्तावित कामामध्ये भरले तर त्याची सुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. पूर्वतयारीसाठी हे 4-5 जे मुद्दे आहेत याची जर का आपण तयारी केली तर आपल्याला ऍप्लिकेशनमध्ये माहिती भरण्यासाठी अजिबात अडचण येणार नाही. आणि नंतर आपण जेव्हा ऍप्लिकेशनमध्ये ऍक्च्युअल माहिती भरायला सुरुवात करतो तर ऍक्च्युअल माहिती भरायला सुरुवात करताना काय अडचणी होतात किंवा काय छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या होतात ज्यामुळे आपल्या पुढे ताळेबंद निघत नाही किंवा ज्यामुळे आपल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होतात.
नंतर आपण मग त्याला दोष देत बसतो की त्यात ऍप्लिकेशन ओपन होत नाही किंवा ते सबमिट होत नाही किंवा सेव्ह होत नाही किंवा मग आम्हाला तो चार्ट तयार झाला नाही, तर त्यात आपली कुठल्या तरी कधी छोटीशी मिस्टेक राहिली असते की जी आपण अनावधानाने होऊन जाते, ती करताना करण्यामागे आपला काही हेतू राहत नाही पण अनावधानाने एखादा आपण विसरून जातो, त्या काय काय असू शकतात त्याचे 8-10 पॉईंट मी काढले होते. त्यासाठी आम्ही आमच्या जिल्ह्यातले जे सगळे कृषी सहायक आहेत सुपरवायझर आहे यांचं असं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून माहिती भरून घेतली होती काय काय चुका काय काय दुरुस्त्या करता येऊ शकतात ते घेतलं होतं. आपण जेव्हा ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करतो, ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन केल्यावरती आपल्याला समोर आपलं नाव दिसतंय, नाव दिसल्यानंतर खाली लिस्ट ऑफ विलेजेस आपल्याला जे असिस्टंटला गावं असाईन केलेले आहेत त्या गावांची लिस्ट दिसते, लिस्ट ऑफ विलेजेस दिसते आणि त्यानंतर समोर एक स्टेटस दिसते त्या गावाचं. आपण चुकून काय करतो लिस्ट ऑफ विलेजेसच्या खाली जे गावाचं नाव आहे त्याच्यावरती क्लिक करतो आणि पाण्याचा ताळेबंद भरायला बघतो की आपल्याला हे पाण्याचा ताळेबंद जे म्हणतात ते कुठं भरायचंय, तो त्यात नाहीये. तो त्याच्या आपण गावाच्या नावावरती जर क्लिक केलं तर गावाच्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गावाची सर्वसाधारण माहिती येते. सर्वसाधारण माहितीमध्ये त्या गावाचं जे सेन्सस आहे सेन्ससनुसार त्या गावातली लोकसंख्या असेल, त्या गावाचं भौगोलिक क्षेत्र असेल, पेरणी क्षेत्र असेल, ही सगळी माहिती त्या गावाच्या नावामध्ये येते आणि खाली तीन प्रकारचे नकाशे आपल्याला उपलब्ध होतात. आपल्याला जे काम करायचं ते काम करण्यासाठी समोर जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये खाली प्रोग्रेस म्हणून एक ऑप्शन देते, त्या प्रोग्रेसमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. त्याच्यामुळे प्रोग्रेस वरती आपण क्लिक करायचं, प्रोग्रेसमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर ते तीन पर्याय उपलब्ध होतील की पीक रचना अस्तित्वातील जुने झालेले जे कामं आहेत ते आणि प्रस्तावित काय काय कामं करायचे ते, असे तीन पर्याय आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. तर यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की आपण अस्तित्वातली पीक रचना जेव्हा भरतो, अस्तित्वातील पीक रचना भरताना आपल्याला या दोन गोष्टींचं अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणे. अस्तित्वातील पीक रचना भरताना आपल्या गावाचं त्या झोनचं जे क्षेत्र आहे, समजा त्या गावाच्या झोनचं क्षेत्र 500 हेक्टर आहे, 500 हेक्टर जे क्षेत्र आहे त्या 500 हेक्टरची टोटल ही खाली तुमचं एकूण खरीपाचं क्षेत्र आणि भूमी उपयोगिता क्षेत्र म्हणजे त्या गावामधली गायरान जमीन असेल पडीक जमीन असेल या सगळ्यांचं क्षेत्र, हे सगळ्याची टोटल ही त्या एकूण झोनच्या क्षेत्राच्या एवढी आली पाहिजे, ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि रबी दीर्घ खरीप आणि वार्षिक पिकाखालील जे क्षेत्र आहे आणि भूमी उपयोगिता क्षेत्र यांचं एकूण क्षेत्र हे झोनच्या क्षेत्रापेक्षा जास्त नसलं पाहिजे. या दोन गोष्टीवरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी जर का या दोन आपण व्यवस्थित भरल्या तर आपल्याला खाली त्या जे एक दोन चौकोन दिसतात भूमी उपयोगिताचा जो ऑप्शन दिसतात त्याच्या खाली आपल्याला दोन चौकोन दिसतात, ते दोन चौकोन हिरवे झाल्याशिवाय आपल्याला समोर जाता येत नाही. तो दोन चौकोन जर का हिरवे झाले तर आपण वरची टोटल व्यवस्थित भरली हे त्यावरून लक्षात येईल. आणि मगाशी मी जे सांगितलं की त्या काय काय पूर्वतयारी केली पाहिजे, ती पूर्वतयारी जर का आपण केली असेल तर आपल्याला माहिती भरण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. त्यात महत्वाच्या गोष्टी दोन तीन अशा सांगायच्यात की आपल्या गावामध्ये जुने झालेले जे काही कामं असतील मृदा संधारणाचे जलसंधारणाचे कामं असतील त्यातले सगळेच्या सगळे एक काम सुद्धा आपण लिस्ट आउट करायचं आणि त्या याच्यामध्ये भरायचंय, कारण तू त्याच्यावरूनच आपल्याला गावाचा पाण्याचा ताळेबंद निघणार आहे. आपल्याकडून एखाद दुसरं काम जर का चुकून राहिलं असेल तर पाण्याचा ताळेबंद अचूक निघणार नाही, पुढे आपल्याला प्रस्तावित कामं शिल्लक करायला लागतील किंवा मग गावाची जी पीक रचना आहे ती पीक रचना बदलावी लागू शकते. किंवा एखादं काम असं असू शकते की ते झालं नाही परंतु चुकून आपल्याकडून भरलं गेलं तर ते चुकून भरलेलं असताना गावाचा पाण्याचा ताळेबंद हा व्यवस्थित निघणार नाही, तो चुकीचा निघणार आहे. यानंतर आपल्या गावातले जे काही माणसे जनावरे शेळ्या मेंढ्या आणि कुक्कुटपालन आहे तर यांचं जी माहिती आहे ती अद्ययावत आत्या सध्याची आपल्याला जी अद्ययावत आहे ती 2011 सेन्ससनुसार आपल्या ऍपमध्ये आहे, परंतु अद्ययावत जी आहे ती अद्ययावत आपण त्या ऍपमध्ये त्याच्यात भरायची आहे. ती जेवढी अचूक आपण भरू, आपल्या अस्तित्वातील पीक रचना जेवढी अचूक भरू आणि जुने झालेले जे काही काम आहेत ते जेवढे अचूक भरू तेवढा अचूक आपला पाण्याचा ताळेबंद तयार होणार आहे. नंतर आपण झोन निहाय जशी माहिती भरत जातो तर झोन एक ची माहिती भरल्यानंतर आपण सादर करा, झोन दोनची माहिती भरल्यानंतर सादर करा, असं केल्यानंतर शेवटी सर्व झोन डेटा सादर करा जे येते त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला झोनचा डाटा सर्व झोनचा डाटा सबमिट होईल, त्याच्यानंतर आपल्याला तो चार्ट या ठिकाणी दिसणार आहे. आता यात असा एक प्रॉब्लेम आहे, यात अशी एक गोष्ट आहे की ज्यामध्ये आपला जो पाण्याचा ताळेबंद आपण तयार काढतो त्याच्यामध्ये आपल्याला निर्देशांक जो दिसतो तो एकच्या खाली जर का दिसला तर बऱ्याच ठिकाणी आपण ते मॅन्युप्युलेट करण्यासाठी आपल्या गावाची अस्तित्वातली जी प्रस्तावित पीक रचना आहे ती प्रस्तावित पीक रचना बदलण्याचा प्रयत्न करतो, कारण की तो पाण्याचा ताळेबंद हा एकच्या वरती आला पाहिजे. मग तसं करायचं नाहीये, तर तो जर का आपल्या एकच्या खाली आला तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या गावातली अस्तित्वातली पीक रचना आपल्याला बदलायला लागेल किंवा आपल्या गावामध्ये मृदा आणि जलसंधारणाचे प्रस्तावित जे कामं करायचे ते व्यवस्थित करायला लागतील. प्रस्तावित कामं करायला जर का स्कोप नसेल तर आपल्याला अस्तित्वातली पीक रचना बदलणं गरजेचं आहे. अस्तित्वातली पीक रचना करणे बदल करणं हे गरजेचं हे गावाच्या समोर ग्रामपंचायतच्या जी ग्रामसभा आपली होणार आहे ग्रामसभेच्या VCRMC समोर आपल्याला मांडणं आहे आणि ते मांडल्यानंतर त्यांना हे पटवून द्यायचं आहे की आपला असा असा पाण्याचा ताळेबंद तयार झालाय. या ताळेबंदामध्ये आपल्या असं लक्षात येईल की आपल्या गावामध्ये
अस्तित्वातली पीक रचना जी आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी घेणारे पीक आहेत ते आपण कंटिन्यू घेतोय, तर ते कमी करून कमी पाणी घेणारे पीक आपल्याला घ्यायचे आहेत, ते कोणकोणते आहेत, तर ते सगळं डिटेल आपल्याला ग्रामसभेच्या समोर त्या सगळ्या गावाच्या समोर मांडायचे, त्यांना पीक रचना बदलण्यासाठी प्रोत्साहित करायचं आणि त्याच्यानंतर ती अस्तित्वात जी प्रस्तावित पीक रचना आहे ती प्रस्तावित पीक रचना आपल्याला याच्यामध्ये भरायची. तर त्याच्यामध्ये त्यामुळे आपण आवाज म्यूट झाला उमेश, आवाज म्यूट झाला तुमचा. ओके सर. तर या दोन बाबीवरती जर का आपण व्यवस्थित लक्ष दिलं की आपल्याला पूर्वतयारी काय करायची, पूर्वतयारीसाठी आपल्याला झोन मधले नकाशे त्यामधलं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती कोणकोणते पीक होणार आहे त्याची सगळी टोटल व्यवस्थित आली पाहिजे आणि ज्या काही छोट्या छोट्या चुका होतात त्याच्यावरती जर का लक्ष दिलं तर एकदम सोपं एकदम सुटसुटीत अप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. कोणीही आपला सर्वसाधारण कर्मचारी जर खालचा फील्ड लेवलचा हा फक्त त्यांना 10 मिनिट 15 मिनिट जर का त्या अप्लिकेशन साठी झाले तर तो त्या याच्यामध्ये मास्टर ट्रेनर होऊ शकते अशी माझी विचार आहे. मला प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळं पीएमयू स्टाफचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी, फार सुंदरपणे आपण मांडणी केलेली आहे आणि हे प्रत्यक्ष आलेले अनुभव तुम्ही शेअर केल्यामुळं आता जे पाहतात कृषी सहाय्यक त्यांना कॉन्फिडन्स आला असेल, अरे आपण हे करू शकतो काम, हे फार अवघड नाहीये. आता मी प्रश्न पाहतो या ठिकाणी, काही विचारतात की हे कॅल्क्युलेशन कसं होतं याचे पीडीएफ पाठवा आम्हाला. या ठिकाणी आमचं सांगणं आहे की हे आपोआप तयार होऊन आपल्या समोर पीडीएफ येत आहे ज्यामध्ये कॅल्क्युलेशन होऊन येत आहे आणि आपलं फक्त त्याच्यातली जी बाजू शेतकऱ्यांना सांगायची आहे तेवढी माहिती असणं आवश्यक आहे. तर निश्चितपणे या सर्व अडचणी ज्या आलेल्या आहेत त्या दूर करता येत आपल्याला आणि याच्यावरून आपण पुढे जाऊन हा ताळेबंद लवकर होऊ शकतो. 15 मिनिटं तुम्ही सांगितले या ठिकाणी, फार चांगलं केलं या ठिकाणी की सर्वच कृषी सहाय्याकडे जवळपास 4 ते 5 गावाचा आपण सरासरी विचार केला आपण, तर प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्या 4-5 गावाचा हा ताळेबंद भरण्याची माहिती भरायचं काम 1 दिवसामध्ये करू शकतो आणि पुढच्या काही दिवसात त्यांना शेतकऱ्यापर्यंत जाऊन चांगल्या प्रकारे समजावून सांगणं सोपं होत जाणार आहे. आणि कोळेकर, आता जेव्हा वेबिनार चालू आहे त्यावेळेस उमेश जाधव आपले प्रश्नांचे जे Q&A आहे त्याचे उत्तर सुद्धा देत आहे. मी बघितलं बरेचसे प्रश्नांचे योग्य उत्तर त्यांनी दिलेले आहे. सो ही इज कॉन्ट्रीब्युटिंग बिहाइंड द सीन ऑल्सो. तर आपण आता इथपर्यंत आलो आहोत, ताळेबंद निघतो आहे, ताळेबंद आपण तयार होतो आहे, तर आता आपण पुढे जाऊन बघूया की या ताळेबंदाचा आपण वापर आपल्या गावांमध्ये नियोजनासाठी कसा करावायचा आहे आणि तो आपण नियोजनासाठी करत असताना नेमकं आपण कोणाशी संवाद साधल्यावर हे नियोजन करणार आहोत. तर आपल्या गावची जी मुख्य समिती आहे या प्रकल्पासाठी तयार केलेली आपण ग्राम कृषी समिती, या समिती बरोबर आपल्याला संवाद साधावा लागेल की ताळेबंदाचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे, तयार करण्यापासून उपयोग करण्यापर्यंत सर्वांच्या सोबत राहावं लागणार आहे आणि म्हणून आपण इथे जाणून घेऊया पुढच्या 1 मिनिटामध्ये की ताळेबंदाचा उपयोग आपल्याला कसा करता येईल. मी ज्यावेळेला हे मांडणी करतो आहे त्यावेळेला काही मधले मुद्दे असे मी जे झालेले पूर्वी ते कव्हर केलेले आहेत ते मी घेणार नाहीये, जे मुद्दे राहिले आहेत त्यावर आपण चर्चा करूया. प्रथमतः लक्षात घेऊया आपण प्रत्येक कृषी सहाय्याने आपल्या ग्रामपंचायतीच्या दर्शनीय भागावर अशा प्रकारचे आपण लावणार आहात. आपल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशा प्रकारचा ताळेबंदाचा चार्ट हा आपण लावलेला असणार आहे आणि हा चार्ट असा दिसतो आहे की ज्यामध्ये 2 भाग आहेत प्रामुख्यानं आणि या चार्ट आपला कुठे उपलब्ध होतो आहे हे जाणून घेऊया सुरुवातीलाच की आपण जे MLP चं ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे ज्यामध्ये आपण सर्व माहिती भरतो, ताळेबंद काढून तो तयार होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी फ्यूज चार्ट अशा जागा दिसेल, तर फ्यूज चार्टवर आपण जेव्हा क्लिक करतो त्यावेळेला त्या ठिकाणी एक लिंक ओपन होईल आणि त्या लिंकच्या आधारे आपण त्या लिंकवर जाऊन जेव्हा आपला गावाचा सेन्सस कोड आणि पावसाचं वर्ष निवडून जनरेट करतो त्यावेळेला आपला हा चार्ट डाउनलोड होतो आणि डाउनलोड झालेला चार्ट आपण या ठिकाणी छापण्यासाठी देऊ शकतो. मग हा चार्ट समजावून घेणं फार महत्वाचं आहे, हा चार्ट समजावून सांगणंही महत्वाचं आहे. यासाठी आपण बघूया की कोणती कोणती आपल्याकडे माहिती उपलब्ध असणं आवश्यक आहे. तर ह्या चार्टमध्ये आपण जे सांगितलेलं आहे त्यातलं ताळेबंदाचं सरासरी वर्ष, गावाच्या नियोजनासाठी सरासरी वर्षाचा पाण्याचा ताळेबंद वापरला जातो. सरासरी वर्ष काढण्यासाठी 2013 ते 2019 सरासरी पाऊस काढून त्याच्या जवळचा पाऊस ज्या वर्षी पडला आहे त्या वर्षाला आपण सरासरी वर्ष म्हणतो. आणि हा ताळेबंद आपला 2 भागात विभागलेला आहे, एक पावसाळ्यामधील ताळेबंद आणि दुसरा पावसाळ्यानंतरचा ताळेबंद. आणि पावसाळ्यात ताळेबंदासाठी म्हणून आपण 10 ऑक्टोबर पर्यंतचा पाऊस मोजतो आणि त्यानुसार हा ताळेबंद आपण तयार करतो. हे आपल्या आपचं वैशिष्ट्य आहे की आपण इथं पावसाळ्यात देखील पाण्याचा ताळेबंद काढतो
आणि त्याचा उपयोग आपल्या एकूण ताळेबंदासाठी करतो. आता नंतर आपण पाहाल तर ह्या तक्त्यामध्ये पुढे जाऊन एक आलेख दिसेल आपल्याला. त्या आलेखामध्ये किती गावात पाऊस किती पडलेला आहे आणि त्यामुळे किती अपधाव निर्माण झालेला आहे याची माहिती दिसेल आपल्याला. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा अपधाव निर्माण होत असतो त्यावेळेला आपण किती अपधावावर नियोजन करायचं आहे याचे काही संकेत त्यांनी नियोजन ठरलेलं आहे. आणि हे आपला धोरणात्मक निर्णय आपला असा आहे की आपण गावांमध्ये निर्माण होणाऱ्या अपधावाच्या 50% अपधाव हा गावाच्या शिवारामध्ये अडवायचा. उरलेल्या 50% पैकी 30% अपधाव हा पांडुरच्या खालच्या भागाला जाऊ द्यायचा आणि 20% अपधाव हा वशुभवनामध्ये निघून जात असतो. आणि म्हणून 50% अपधावामधून त्यापैकी सध्या आपण किती क्षमता तयार केलेली आहे ती वजा केली तर उरलेल्या अपधावाचं नियोजन करण्यासाठी आपण काम करू शकतो. आणि तो सारांश आपण ह्या तक्त्यामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या अपधावाचं नियोजन करण्यासाठी हा तक्ता हा आलेख अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. हा यातला भाग आहे. आता आपण बघूया की जरी आपण एखाद्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी किंवा काही वर्षामध्ये समान पाऊस पडत असला साधारणपणे सारखा पाऊस पडत असला तरी अपधाव निर्मिती मात्र तशीच होत नाही. म्हणजे पाऊस सारखा पडतो पण अपधाव मात्र असमान निर्माण होतो. आता हे उदाहरण आपण बघितलं, मग आपण संगमनेरचं उदाहरण पाहिलं होतं. आता हे उदाहरणामध्ये आपण पहा की 14 आणि 15 या ठिकाणी पडलेला पाऊस जो आहे तो साधारणपणे 400 मिलीमीटरच्या आसपास आहे, परंतु निर्माण झालेला अपधाव जो आहे तो मात्र कमी जास्त आहे. 2014 70 मिलीमीटर अपधाव तयार झाला, 2015 25 मिलीमीटर अपधाव तयार झाला. 2015 आपण बघितलं तर साधारणपणे 2 मोठे पाऊस पडले होते, 60 मिलीमीटर आणि 70 मिलीमीटरच्या आसपासचे, आणि त्यांचा त्यातून अपधाव तयार झाला होता. पण 2014 आपण जर पाहिलं तर 40 मिलीमीटरच्या आसपासचे 5 पाऊस पडलेले आहेत आणि त्यापैकी शेवटचे 2-3 पाऊस हे सलग 7-10 दिवसामध्ये पडलेले आहेत. आणि म्हणून 2014 तयार झालेला अपधाव हा 2015 अपधावापेक्षा हा जास्त निर्माण झालेला आहे. आणि हा फरक जो आहे, पाऊस सारखा जरी पडला तर अपधाव निर्मिती सारखी होत नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता आपण गावाची पीक पेरणी आणि गावाच्यासाठी पिकासाठी पाण्याची गरज किती आहे हे आपण बघूया. हा आलेख पुढे दिलेला आहे. या आलेखामध्ये आपण खरीपातील पिके, दीर्घ खरीप पिके आणि रबी पिके असे या ठिकाणी आलेखात आपण मांडणी केलेली आहे. याशिवाय यात महत्वाचा भाग तो असा आहे की या ऍपचं वैशिष्ट्य म्हणू आपण या ठिकाणी की दीर्घ खरीप पिकाचा आपण यामध्ये विचार केला आहे, कारण आपला जो प्रकल्प क्षेत्र आहे यामध्ये प्रामुख्यानं कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पीक आहेत. आणि सोयाबीन पिकामध्ये तुरीचं पीक घेण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, त्यामुळे कापूस आणि तूर ही दोन पिकं आपली खरीपाच्याही पुढे जातात आणि म्हणून आपण यांना दीर्घ खरीप पिके म्हणतो आपण. आणि त्यांचा त्या दोन पिकांना लागणारं जे पाणी आहे त्याची गरज ही फार महत्वाची ठरते, म्हणून आपण त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या आलेखामध्ये आपल्याला मग सर्व पिकाखालचं क्षेत्र दिसून येतं आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण हे समजावून सांगू शकतो की सर्व पिकांना लागणारं पाणी ही गावची पाण्याची गरज आपल्याला दाखवतं. आता पिकाची पाण्याची गरज ही ठरलेली आहे आणि हा तक्ता मी एवढा सगळं दाखवतो आहे की कधी सर्व कृषी सहाय्यकांना माझं विनंती राहील की आपण सर्वांनी आपल्या गावातील ह्या मुख्य पिकांची पाण्याची गरज ही तोंडपाठ करावी, जेणेकरून चर्चा करताना शेतकऱ्यांशी बोलताना आपल्याला फार चांगल्या प्रकारे आपण चर्चा करू शकतो किंवा आत्मविश्वास येऊ शकतो आपल्याला. म्हणून या ठिकाणी आपण ही गरज दिलेली आहे, ही चांगल्या प्रकारे आपण त्याचा अभ्यास करावा. प्रामुख्याने ही गरज आपण तयारी करताना म्हणजे जागतिक पातळीवर झालेलं संशोधन, राष्ट्रीय पातळीवरचं संशोधन आणि आपण स्थानिक पातळीवर संशोधन, त्यामध्ये वाल्मीने केलेलं संशोधन जे आहे, तर वाल्मीने आपल्यासाठी ही पिकाची गरज निर्माण करून दिलेली आहे. आणि ही गरज आपण जाणून घेऊया. आणि ही गरज आपण दोन भागात विभागलेली आहे, पावसाळ्यामध्ये किती पाणी लागतं आणि पावसाळ्यानंतर किती पाणी लागतं. तर दोन्ही भागात आपण गरज केल्यामुळे विभागल्यामुळे आपल्याला काम करताना पाणी तळेबंद काढताना त्याची अचूकता अजून वाढवू शकते, म्हणून आपण याच्याकडे फार चांगल्या प्रकारे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच हीच गरज आपण पुन्हा आता आलेख स्वरूपात पाहूया. आलेख स्वरूपात बघितलं आपण तर लक्षात येईल की कापूर, कापूस, संत्रा या पिकांना पावसानंतर देखील कधी पाणी लागत असतं आपल्याला आणि त्यामुळं ते पाणी देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता ही ताळेबंदाची संकल्पना जी आहे की मग आपण हेमंत बेलसरे सरांच्या सेशनमध्ये पाहिलेली आहे, या ठिकाणी मला फक्त काही भागावर जोर द्यायचा आहे. तो म्हणजे यामध्ये आपण
पिकाची पाण्याची गरज जे सांगत असताना पिकाचा हंगाम पिकाखालचं क्षेत्र हे फार महत्वाचं आहे आणि तो पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण पाण्याचा पावसाचं पाणी जे पडतं आहे त्याचा कालावधी किंवा किती महिन्यामध्ये आपण हे पाणी पडलेलं आहे तो महिन्यानी आहे त्याचं डिस्ट्रीब्युट वितरण. आणि तिसरा आणि महत्वाचा भाग जो आहे की त्यामध्ये हे पाणी उपलब्ध नंतर होत असतं ते संरक्षित सिंचनाच्या द्वारे आपण देऊ शकतो किंवा पुनर्भरण देखील आपण करू शकतो. तर हे पुनर्भरण सिंचन जलसंधारण कामं हा त्या तिसरा भाग ह्यामधला आहे. त्यामुळे आपण हे तिन्ही भागाचा या ठिकाणी विचार करून आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणखी यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्णय एक आणि निर्णय दोन महत्वाचे निर्णय हे कोणते आहेत. तर पहिला निर्णय हा रबी पिकाचं नियोजन करण्याकरताचा आहे तो कसा घ्यावयाचा आणि रबी पिकाचं पाणी उपलब्ध झाल्यानंतर जर पाणी काही शिल्लक राहिलं तर आपण दुसरा निर्णय घेण्यासाठी म्हणजे उन्हाळी पिकाचा निर्णय घेण्यासाठी देखील विचार करावयाचा आहे. आता आपण पाण्याची गरज जेवढी पाण्याची आपण मगाशी पाहिलेली आहे उपलब्धता किती आहे ती आपण पाहतोय आणि उपलब्ध पाणी आणि पाण्याची गरज हे दोन्हीचं आपण जर गणित मांडतो त्यावेळेला काहीतरी असं दिसून येईल आपल्याला की गरजेपेक्षा अधिक पाणी अधिक पाऊस पडलेला आहे. पण तसे जरी असलं तरीही त्या सर्व पिकाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी मिळणे शक्यता कमी राहते. कारण मगा पाहिलं आपण की पाणी हे अनेक घटकामध्ये विभागलं जातं आणि म्हणून ते विभागलं जात असल्या कारणानं उपलब्ध होणारं पाणी हे तेवढंच होईल असं सांगता येत नाही. तेव्हा गावात पाण्याची तूट ही राहू शकते जरी पाऊस जास्त पडला असला तरी पिकाला पाणी देताना मात्र याच्याबद्दल ही विचार करणं फार आवश्यक आहे आणि म्हणून आपण पिकाची पाण्याची गरज काढताना ह्या घटकाचा फार चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. आणि ते आपण इथं पाहतो आहे की पिण्याची पाण्याची गरज देखील आपण यामध्ये पाहिलेली आहे पिकासाठी पाणी आणि पिण्याचं पाणी. तसंच आपण आता हा ताळेबंद करताना मगा म्हटल्याप्रमाणे आपण हे रिपीट करायची गरज नाही अगोदर आपण चर्चा केलेली या विषयावर पावसाळ्यातील आणि पावसाळ्यानंतर ताळेबंद आपण काढतो आणि हा ताळेबंद सारांश जो आहे त्यातला फार महत्वाचा भाग आहे. हा तो सारांश फार महत्वाचा आहे आणि त्या सारांशामधला आपण जर मुद्दा बघितला तर 12, 13, 14, 15 आणि 16 हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 13 मध्ये काय म्हटलं आपण की पिकाला ओलताची गरज किती आहे ती महत्वाची आहे आणि आढळलेला अभाव आपण किती आहे हा 14 मध्ये म्हणतोय. 15 मध्ये उपलब्ध भूजल किती आहे हे सांगतोय आपण आणि मग याचं गणित आपण मांडतो आहे आणि हे दोन भागात आपण विभागून मांडतो आहे. जसं की ओलताची गरज आपण ह्या उदाहरण आपण हे पाहतो आहे कारलीचं उदाहरण आहे 17 कोटी लिटर आपल्याला उपलब्ध झालेलं आहे गरज निर्माण झाली होती पावसाळ्यामध्ये खंड पडल्यामुळे वगैरे आणि 78 कोटी गरज निर्माण झाली होती पावसाळ्याच्या नंतर. आणि मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर पाणी उपलब्ध किती आहे आणि किती पाण्याची गरज निर्माण झालेली आहे याच्यावरनं आपण बघितलं तर ताळेबंद कसा काढतो आपण अंतिम ताळेबंद कसा काढतो आपण अडवलेला अपधाव अधिक भूजल यातून वजा करायचं आहे पिकाची ओलताची गरज आणि मग जे शिल्लक राहील किंवा कमी पडेल तो तुटीचा किंवा जादा ताळेबंद आपल्याला दिसून येईल. जर या ठिकाणी म्हणजे आपण पाहूया 48 अधिक 70 वजा 17 हा झाला पावसाळ्यातील ताळेबंद आणि 70 अधिक 97 वजा 78 हा झाला पावसाळ्यानंतरचा ताळेबंद आणि ह्यातून जी आपला उपलब्ध होणारा ताळेबंद दिसतो आपला तो काही वेळा अधिक असेल काही वेळा उणे असेल आणि त्यानुसार आपला नियोजन करणं सोपं होतं. म्हणून ह्या सारांशातला हा भाग समजावून सांगणं फार आवश्यक आहे आणि जेवढं पाणी आपल्याकडे शिल्लक असेल त्याचं आपण पिकाचं नियोजन जास्त करू शकतो अडवण्यासाठी नियोजन करू शकतो किंवा पाणी जर कमी पडत असेल तर मात्र आपल्या पीक पद्धती बदलण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागू शकतो. म्हणून सारांशाचा उपयोग आपला कशाला करावायचा आहे तर आपल्या गावातील महत्वाचे निर्णय घेण्याकरता हा उपयोग आपल्याला करावायचा आहे. त्यामुळे आपण हा ताळेबंद समजावून घेताना पुन्हा लक्षात घेऊया अडवलेला अपवाद अपधाव अधिक भूजल वजा पिकाची उडताची गरज हे यात फार महत्वाचं सूत्र आहे आणि ते आपण पाहिलेलं आहे. पुढे जाऊन आपण बघूया की हा निर्णय हे ताळेबंदाचा उपयोग आपण कशा करता करणार आहोत. तर ताळेबंदाच्या आधारे आपण पीक रचना ही महत्वाच्या पठरवायची आहे. म्हणून निर्णय पहिला निर्णय रबी पिकाचं नियोजन हे फार महत्वाचं आहे. पावसाळ्यानंतर किती पाणी शिल्लक राहिलं त्यावर आपण रबीचं नियोजन करू शकतो. दुसरा निर्णय जर फेब्रुवारी दरम्यान पाणी शिल्लक राहिलं तर उन्हाळी पिकाचं नियोजन करणं देखील आपलं शक्य आहे म्हणून तो निर्णय महत्वाचा आहे. यासाठी मात्र ग्रामपंचायतीची ग्रामसभा होणं फार आवश्यक आहे.
माझं म्हणणं असं आहे की पावसाळ्याच्या शेवटी रबीच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये अशा ग्रामसभा होण्यासाठी होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे आहे की आपल्याकडे किती पाऊस पडला, किती पाणी शिल्लक आहे जमिनीमध्ये, आता ओलावामध्ये किती शिल्लक आहे आणि किती क्षेत्र आपण रब्बी घ्यावे याचा आणि कोणती पिकं आपण घ्यावयाची याचं नियोजन करण्याकरता ही ग्रामसभा फार महत्वाची असणार आहे. आणि ह्या दोन्हीसाठी लागणारं जे पाणी आहे ते आपण साठवणूक क्षमतेतलं पाणी आपण घेत असतो, साठवणी झालेलं पाणी घेत असतो भूजलातील अगर भूपृष्ठावरील, मग त्यामुळे आपण साठवणूक क्षमता वाढवून देखील हा निर्णयासाठी महत्वाची बाब ठरणार आहे आणि म्हणून तेवढी निर्णय घेण्यासाठी अशा ग्रामसभांचा उपयोग आपल्याला होणार असतो. आता साठवण क्षमता जी वाढवायची आहे त्यासाठी देखील आपल्याला काही निर्णय करावे लागतात. त्यापूर्वी आपण हे बघूया की उपलब्ध पाणी जे आहे त्याची पर्यायी पीक पद्धती आपण काय काय होऊ शकते हे फार महत्वाचं उदाहरण या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपणास की एक उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या एका गावाचं आपण हे उदाहरण घेतलेलं आहे ज्या गावामध्ये आपण रबी पिकामध्ये रबी हंगामामध्ये हरभरा गहू ज्वारी मका अशी पिकं आहेत. हरभऱ्याखाली 100 हेक्टर, गहू 40, ज्वारी खाली 50 हेक्टर आणि मका खाली 50 हेक्टर असं नियोजन झालं असं त्या ठिकाणी प्रत्यक्ष पेरणी आहे. 240 हेक्टरवर हा रबी हंगाम घेतला आहे आणि त्याच्यातून मिळालेलं उत्पादन किती आहे आणि त्या उत्पादनाला आजचा बाजारभाव म्हणजे साधारणपणे या ठिकाणी किमान आधारभूत किंमत आपण विचारामध्ये घेतलेली आहे त्याच्या आधारे किती उत्पन्न मिळू शकतं, तर आपण ह्या 240 हेक्टरमधून ह्या 4 पिकाच्या मधून मिळणारं उत्पन्न हे गावासाठी 76,49,100 रुपये होत आहे. समजा आपण असं ठरवलं की यापैकी आपण एखादं जास्त पाणी पीक घेणारी आपण पाणी घेणारी पीक आपण कमी केले, उदाहरण या ठिकाणी आपण गहू कमी केला किंवा आणखी ज्वारीही कमी केली आणि आपण 250 हेक्टरवर मका केला कारण 250 हेक्टर आपण हरभरा केला या ठिकाणी कारण हरभऱ्याला पाणी कमी लागतं, मका 60 हेक्टरवर आपण केला, तर याच्यासाठी लागणारं पाणी किती आहे उपलब्ध पाण्यातून, एवढं पाणी आपल्याला उपलब्ध होत आहे त्यासाठी लागणारं पाणी आणि त्याचं उत्पादन किती मिळतं आहे आणि त्याचं उत्पन्न बघितलं आपण किती, तर साधारणपणे ह्यासाठी याच्यातून आपल्याला मिळणारं उत्पन्न हे 1,03,85,910 रुपये मिळतं आहे. आणि हे सगळं दुसरं कॉम्बिनेशन आपण पाहिलं, जर आपण ठरवलं की आपण सर्व रबीमध्ये आपण हरभराच करावायचा सर्वत्र, तर 400 हेक्टरपर्यंत हरभऱ्याला आपलं हे पाणी पुरू शकतं सध्याचे पाणी उपलब्ध ह्या गावामध्ये आहे त्यावरून. आणि 400 हेक्टर आपण हरभरा जर केला तर मात्र आपल्याला उत्पन्न जे आहे ते 1,47,00,000 रुपयापर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. म्हणजे इतका फरक होऊ शकतो, म्हणजे वेगवेगळे पिकाचे आपण पद्धती बदलली, रचना बदलल्या, तर आपणास या ठिकाणी उत्पादनामध्ये उत्पन्नामध्ये फरक होतो. याचा अर्थ असा आम्ही म्हणत नाही की तुम्ही एकच पीक 1,00,00,000 रुपये मिळत असेल तर तेच घ्यात राहावं, कारण हे पिकाच्या भाव असतात हे बाजारभाव जे असतात हे एरिया आणि उत्पादनावर अवलंबून राहतात. जितकं जास्त उत्पादन होतं त्यावेळेला भाव कमी होऊ शकतात, म्हणून आपण हे कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकारचे आपल्या करावायचे आहेत गावाची गरजा बघून, कारण धान्याची गरज, कडधान्याची गरज, चारा पिकाची गरज हा विचार करून आपण हे कॉम्बिनेशन करावायचे आहेत. हे करण्यासाठी आपण आपल्या मोबाईल ॲपमध्येच प्रस्थापित पीक रचना हा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये आपल्याला अशा प्रकारचे कॉम्बिनेशन करता येतात. वेगवेगळं क्षेत्र कमी जास्त करून आपण ह्यातलं चांगलं कॉम्बिनेशन कोणतं आहे ते आपल्याला सांगू शकतो. जसं आपण दुसरा भाग बघूया आपण की शिल्लक जे अपधाव आहे आपल्याकडचा त्याच्या आधारे आपण जलसंधारण कामं करणं गरजेचं आहे. मग तो अपधाव वाढवण्याकरता म्हणून आपल्याकडचे उपचार कोणते आहेत, मग आपण नकाशाच्या सेशनमध्ये हे पाहिलेलं आहे सगळं की क्षेत्र उपचार असतात, नाल्यावरचे उपचार आहेत, साठवण उपचार आहेत, पुनर्भरण आहे, जुन्या संरचनाची दुरुस्ती आहे, अशा प्रकारचे अपधाव वाढवण्यासाठीचे उपचार आपण या ठिकाणी करू शकतो. आणि त्याच्या आधारे आपण जो 50% उपधाव वाढवायचा होता आपल्याला तो पूर्ण वाढवण्यासाठीचे प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करता येतील. आणि हे फार महत्वाचं आहे कारण याच्या आधारेच आपण रब्बीचं क्षेत्र आणि उन्हाळ्याचं क्षेत्र देखील अवलंबून राहत असतं, म्हणून अपधाव कसे अडवण्यासाठीचे उपचार हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. त्याबरोबरच आपण हे काम जे आहे हे काम आपल्याला गावात जाऊन लोकांच्या बरोबर जाऊन करावायचं आहे आणि म्हणून त्यासाठीचं नियोजन आपण या ठिकाणी करत असताना सगळं नेमक्या जागा कुठे आहेत त्या नाल्यावर कुठे त्याची सुटेबल जागा आहेत ते बघणं फार आवश्यक आहे आणि हे काम तुम्ही आणि गावकरी यांनी एकत्र करणं फार आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपण शिल्लक अपधावाचं नियोजन करण्याकरताच हे काम करू शकतो. शिवार फेरीच्या माध्यमातून हे काम करणं फार गरजेचं आहे आणि पुन्हा तक्रारी येऊ शकतात की माझी ही जागा योग्य नाहीये किंवा आम्हाला या ठिकाणी देता येत नाही जागा, आमच्याकडे जागा नाहीये किंवा आमच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं शेतीचं, अशा प्रकारच्या काही तक्रारीनंतर येऊ शकतात.
ते टाळण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीलाच आपण स्वतः आपले कर्मचारी आणि गावकऱ्यांनी एकत्रपणे जाऊन ह्या अपघाताचं अडवण्यासाठीचे कामं जी आहेत ते कामं सुधारण्यासाठीचं नियोजन करावायचं आहे. हे फार महत्वाची बाब पुन्हा पुन्हा मी सांगतो या ठिकाणी की क्षेत्र उपचार, नाल्यावरचे उपचार, साठवण उपचार, पुनर्भरण असा हा कार्यक्रम आपण करायचा आहे. मग आपण तर हे झाल्यावर आज प्रशिक्षण झालं उद्यापासून आपण काय करणार आहोत, तर यासाठी म्हणून आपण आम्ही आपणास सर्व कृषकांना विनंती आहे की आपणास आम्ही एक कृती कार्यक्रम देतो आहे, तर कृती कार्यक्रमाच्या आधारे आपण या ठिकाणी नियोजन करावायचं आहे. तर सुरुवातीला आपण आपल्या गावचे नकाशे छापून घेणे महत्वाचे आहे. नकाशे कुठे डाउनलोड करून घ्यायचे, कशा प्रकारे छापायचे याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. हे नकाशे आपण A3 साईजवर आपण करून घेणार आहोत. हे नकाशे डोळ्यासमोर असणं फार गरजेचं आहे, कारण ते नकाशे पाहून आपल्याला कृषिसहाय्यकांना विशेषतः त्या गावामध्ये धून कोणते आहेत, कोणते सर्व नंबर कोणत्या धूनमध्ये आलेले आहेत यावरून आपल्याला पिकाची रचना कळते, तसंच कोणती आपली कामं जी आहे जलसंधारणाची हे कोणत्या धूनमध्ये आहेत हेही आपलं समजतं. आणि ह्यामुळे पिकरचना आणि कामे याचं झोनीय वर्गीकरण करण्याकरता, माहिती भरण्याकरता हे नकाशे फार उपयोगी पडणार आहेत. एकदा का नकाशाच्या आधारे आपण झोनीय माहिती तयार केली की मग आपण आपल्या मोबाईल ऍप जे आहे आपलं पोकरा MLP मोबाईल ऍप यामध्ये माहिती भरावायची आहे. ही माहिती भरण्याची प्रक्रिया मग आपण पाहिलेली आहे. यानुसार माहिती भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी माहितीच्या अंती ज्यावेळेला आपण सर्व झोन डेटा सादर करा म्हणतो त्यावेळेला ताळेबंदाची PDF तक्ते तयार होतात. आणि ही PDF तक्ते तयार झाल्यानंतर आपल्या या तक्त्याच्या वर चर्चा करणं फार आवश्यक आहे, कारण हे तक्ते म्हणजे अंतिम नाहीयेत. जर तुम्हाला असं वाटलं चर्चा करत असताना गावकऱ्याबरोबर शेतकऱ्याबरोबर की या ठिकाणी आपल्याला काही पीक रचनेमध्ये बदल करावायचा आहे किंवा काही ठिकाणी जागा आपल्याला वेगळ्या असल्याकारणाने रचना बदलायची आहे, तर तुम्हाला त्यात बदल करता येतो आणि पुन्हा आपल्याला एडिट करून पुन्हा नवीन तक्ते आपल्या तयार होतात. तर तक्ते तयार झाल्यानंतर चर्चा केल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटले की आता आपण सरांपणे सर्वांचं एकमत झालेलं आहे, गावामधला पीक रचनेचा भाग एकमत झालेला आहे, त्याबरोबर कोणते कोणते कामं घ्यावी यावर एकमत झालेलं आहे, मग आपण साधारणपणे हे फ्लेक्सचं वर चार्ट छापून घेण्याची प्रक्रिया करावी. आणि मग एकदा फ्लेक्स वर चार्ट छापून घेतले की गावामध्ये शक्यतो ग्रामपंचायतच्या ठिकाणी दर्शनी भागात ते लावण्याची करावे. एकदा दर्शनी भागात ते लावले गेले की मग त्यावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा करण्यासाठी म्हणून, चार्ट समजावून सांगण्यासाठी म्हणून आपणास सुरुवातीपासून काम करावं लागेल. आणि म्हणून तिथे प्रथमतः ग्राम कृषी संजीवनी समितीची बैठक बोलावी, त्या बैठकीमध्ये या सर्व चर्चा चार्टवर चर्चा करावी, ते समजून घ्यावं, किती पाणी शिल्लक आहे आपल्याकडे किंवा किती पाणी तूट आपल्याकडे आहे हे समजावून सांगावं. तूट असेल तर आपण कशाप्रकारे रचना बदलायची आहे पिकांची तेही समजून घ्यावं, आणि शिल्लक असेल तर आपल्याला हे पाणी अडवण्याकरता कोणती कोणती कामं आपण करू शकतो यावर चर्चा करावी. आणि अशा प्रकारे ही चर्चा करण्याकरता आवश्यक वाटल्यास पुन्हा आपण शहर फेरी करावी आणि पुन्हा एकदा आपल्याला अपघात अडवण्याकरताची जी प्रक्रिया आहे त्यासाठीचं नियोजन पक्क करावं. म्हणजे ताळेबंदाच्या आधार तयार झालेला फ्लेक्स आणि हा चार्ट म्हणजे गावाच्या पुढच्या भविष्याकरता मोठं नियोजनाचं साधन आहे, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि असं हे साधन उपयोगी आहे हे आपण गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कमिटीच्या आपल्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. आणि ते आपण करण्यात यशस्वी झालो तर आपल्या गावातील सर्व प्रकारच्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या हवामान अनुकूलता येऊ शकते. आणि आपला या ताळेबंदाच्या आधारे, कामाच्या आधारे, पीक रचनेच्या आधारे आपल्याला गाव हे हवामान अनुकूल करावायचं असल्या कारणानं या प्रकारची प्रक्रिया करणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून आपण या कृती कार्यक्रमाच्या आधारे गावात जाऊन हे टप्प्यानिहाय आपण कार्यक्रम राबवावा, म्हणजे आपणास अपेक्षित यश मिळेल आणि तुम्हाला यामध्ये समाधान वाटेल की आपण शास्त्रीय आधारावर आपल्या गावाचं नियोजन आणि विकास करायला पुढे आलेलो आहोत आणि हे महत्वाची बाब त्यासाठी असणार आहे. तर या ठिकाणी या सेशन करता मी इथं थांबतो आहे आणि आपल्या ठिकाणी धन्यवाद. एक अनाउन्समेंट आहे. आपले बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी सध्या YouTube वर हा वेबिनार बघत आहे, तर त्यांच्यासाठी असा अनाउन्समेंट आहे की झूमचे कॅपॅसिटी मध्ये आपल्याकडे सध्या थोडी वॅकन्सी आहे आणि 150-200 लोक त्यांना पाहिजे तर युट्यूबच्या ऐवजी ते झूमवर पुन्हा प्रयत्न करू शकतात, कारण मागे कॅपॅसिटी संपली होती म्हणून काही लोकांना युट्यूबवर जावा लागला. तर ज्यांना शेवटचा पोल आपण आता लॉन्च करणार आहोत त्याच्यात भाग घ्यायचा असेल तर आपण झूममध्ये जे आपल्याला ईमेल इन्व्हाइट आलेला आहे तर त्याला क्लिक करून आपण झूमवर सुद्धा प्रयत्न करू शकता. थोडी कॅपॅसिटी आपल्याकडे शिल्लक आहे, तोपर्यंत मी शेवटचा जो पोल आहे तो आता लॉन्च करतो आजचा.
आणि यूट्यूबचे जे पार्टिसिपेंट्स आहे त्यांना सूचना आहे की त्यांना जर शक्य असेल तर झूम वर एकदा पुन्हा लॉग इन व्हायचा प्रयत्न करावे, लॉग इन म्हणजे जॉईन व्हायचा प्रयत्न करावे. तर ज्यांना हा पोल युट्यूबवर दिसत नाहीये त्यांच्याकरता वाचून दाखव तुम्ही हे प्रश्न यातले. कापूस पिकाची पावसानंतरची पाण्याची गरज किती मिलीमीटर असते? 605, 269, 421, 180 हे त्याचे पर्याय आहेत कापूस पिकाची पावसानंतरची गरज. प्रश्न क्रमांक 2, गावामध्ये निर्माण होणाऱ्या अभावापैकी किती अभाव गावाच्या शहरात अडवण्याचे नियोजन करावे? 100%, 75%, 50%, 25%. गावात पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे, गावात पडलेल्या पावसाचे पाणी म्हणजे इक्वल टू पहिला पर्याय पिकाला मिळालेले पाणी अधिक मातीतील ओलावा अधिक भूजल अधिक अपदाव. दुसरा पर्याय मातीतील ओलावा अधिक भूजल अधिक अपदाव. तिसरा पर्याय भूजल अधिक अपदाव. चौथा पर्याय पिकाला मिळालेले पाणी अधिक भूजल अधिक अपदाव. चौथा प्रश्न आहे, एखाद्या वर्षी तयार झालेला पाण्याचा ताळेबंद हा त्या गावासाठी पहिला पर्याय कायमस्वरूपी राहतो, दर 2 वर्षांनी बदलतो, दरवर्षी बदलतो, दर 5 वर्षांनी बदलतो? यात जास्त उपयुक्त कुठलं उत्तर आहे ते द्यायचं आहे. आणि पाचवा शेवटचा प्रश्न आहे, रब्बी हंगामातील पिकाचे नियोजन करण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक विचारामध्ये घ्यावेत? पावसाळ्यात पडलेला एकूण पाऊस, मातीतील ओलावा, भूजल पातळी किंवा वरील सर्व घटक. तर अशा प्रकारे हे आपण पोल लॉन्च केलेला आहे आणि याची आता त्या 35% लोकांनी उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत. वेग वाढतो आहे, 2 मिनिटांमध्ये जवळपास 50% पर्यंत गेलेले आहेत. तोपर्यंत हे पोल आपण चालू राहू देऊ, तोपर्यंत एखादे काही प्रश्न घेता आले तर ते घेऊ, म्हणजे लोकांना प्रश्नांचे उत्तर ऐकता येईल आणि जे लोक आता नव्याने झूम वर जॉईन होत आहेत त्यांना सुद्धा हे पोल मध्ये अटेंड करता येईल. बरोबर, आपण 5-6 मिनिट चालू ठेवू, तोपर्यंत काही प्रश्न घ्यायचे असतील तर आपण घेऊ शकतो. बरोबर, तर आपण काही प्रश्नांकडे या ठिकाणी ओळूया. एक प्रश्न या ठिकाणी असा आहे, आपण सर्व पॅनलिस्ट या ठिकाणी फक्त हेमंत वगळता बाकी सगळे उपलब्ध आहेत. सोनी सर आहेत, शुभदा मॅडम आहे या ठिकाणी, तसंच नितीन मनकर सर आहेत. एकूण पडणाऱ्या पावसापैकी बाष्पीभवन होणारे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ते उपयोगामध्ये येत नाही, त्यावर काय उपाययोजना करू शकतो? सोनी सर आपण याच्याबद्दल काय बोलावं? एकूण पडणाऱ्या पावसामध्ये काय ते बाष्पीभवन त्याचा उपयोग होत नाही तर काय करावं? तर जे बाष्पीभवनच जे पाणी आहे ते 70-80% बाष्पीभवन हे आपल्या पिकातनच होतं आणि त्यामुळेच जे पिकाचं जो अन्न आहे ते निर्माण होतं. तर उरलेलं जे बाष्पीभवन ते कमी करायला हवं. आता ते बाष्पीभवन कुठनं होतं तर जे आपली जी माती आहे जी उघड म्हणजे ज्याच्यावर कॅनपी नाही, म्हणजे ज्याच्यावर आपल्या ह्याच्यात आपल्या पिकाचं जे सावली नसेल त्याच्यातनं ते बाष्पीभवन सर्वात जास्त होतं. त्यामुळे पाण्याचं जे आपण जर ठिबक किंवा ह्यानी ठिबक निसिंचन दिलं तर नेमकं मुळापाशी पाणी येतं आणि उघड्यावर पाणी ओली माती अशी दिसत नाही, त्यांनी बाष्पीभवन नक्कीच कमी होतं. दुसरं म्हणजे आपले जे साठे आहेत आता आपलं इव्हॅपोरेशन लॉसेस हे पर्क्युलेशन टँक मध्ये होतात, त्याला काही फारसा पर्याय नाही. त्यामुळे जे पर्याय आहे ते म्हणजे सिंचन व्यवस्थापन ह्याच्यामध्येच आपल्याला पर्याय होतो आणि ते बाष्पीभवन खरं ठिबक सिंचन ह्याने सर्वात जास्त कमी आपल्यावर नियंत्रण येऊ शकतं. इतर काही आता आहेत की जे पर्क्युलेशन टँक आहे त्याच्यावर काहीतरी एक तेलाचा थर देऊन बाष्पीभवन कमी करणे, पण ते खर्चिक आहेत आणि त्याची उपयुक्तता एवढी नाही. मल्चिंगचा आता जर फळझाडं असतील तर जे आपण जे ठिबक सिंचनची एक प्रणालीच आहे की त्या ठिबक सिंचनचे नॉझल कुठे पाहिजे, ते जमिनी खाली पाहिजे 3 इंच की 6 इंच पाहिजे, मुळं कशी पाहिजे, त्याच्या आजूबाजूला जर आपल्याला मल्चिंग करता आलं तर ते चांगलंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अर्थात ते ठिबक सिंचन याचे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये येतं की बऱ्याच ठिबक सिंचन जे पीक आहे
त्याच्या किती खोलीवर मुळाच्या जवळ किती ते जे नॉझल हे ते किती खोल असावे त्याचं सुद्धा एक तंत्र आहे आणि मल्चिंग तर फार त्यांनी फायदा होतो. हा एक प्रश्न असा आहे की आपण सुनील सर आपण असं म्हटलं त्या प्रश्नात म्हणतात ते की शेततळे हे पाहिजे तेवढे फायदेशीर नाही व खर्चिक आहे याबद्दल त्यांना स्पष्टीकरण जरा हवं आहे आपल्याकडून. कुठला प्रश्न काय पाय शेततळी शेततळे हे पाहिजे तेवढे फायदेशीर नाही व खर्चिक आहे हे असं आपण म्हटला होता मगाशी बोलताना तर त्याबद्दल त्यांना स्पष्टीकरण हवं आहे. ठीक आहे आता समजा आपण किती आता आपण बघितलं तर शेततळ हे खरं त्या गावामध्ये पाण्याची अनिश्चितता आहे ह्याचं एक द्योतक आहे. त्यामुळे जर खरं जेवढं जे आपण पाणी आता शेततळ भरतो कोणी ओढ्यापासून भरतं कोणी विहिरीपासून भरतं कोणी बोरपासून भरतं आणि त्याला जो आता आपण 2 लाख 2.5 लाख रुपये खर्च येतो शेततळाला आणि शेततळ साधारण असतं 30 बाय 30 मीटर म्हणजे 2-3 TCM म्हणजे एका एक हेक्टरला निम्म पाणी देता येईल एवढं पाणी असतं आणि त्यातलं सुद्धा 50% पाणी हे उडून म्हणजे बाष्पीभवन होत त्याचं. तर हा सगळा खर्च बघितला तर हा खर्च परवडणे म्हणजे आपल्याला पीक पद्धत बदलणे हे गरजेचं होतं. त्यामुळे आपण जातो शाश्वततेकडे पाण्याची शाश्वतता पण त्यांनी खर्चही वाढतो आणि आपल्याला पीक पण बदलायला लागतं. आणि जर आता आपण समजा शेततळ घेतलं डाळिंब आणि आपल्याला ते परवडलं नाही किंवा पाणी त्याला देता आलं नाही तर त्याला येतो बाकी रोग येतात आणि ह्याचा दर्जा कमी होतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला बघितलं पाहिजे शेततळाचा जो उपाय आहे ते निवडताना हे सगळं आपल्याला बघितलं पाहिजे. दुसरं म्हणजे मी म्हंटल की ते सामूहिक पाणी आहे त्यामध्ये सामूहिक पाणी एकाने शेततळ घेतलं की एकदम शेतकऱ्यांचा सपाटा लागतो आणि मग जी पूर्वी जी शाश्वतता आधी होती ती नाहीशी होते. म्हणजे गावामध्ये 1-2 शेततळी अशी राहत नाहीत ती एकदम 25-30-40-50 घरात जातात आणि मग जी काही शाश्वतता आपल्याला हवी होती ती काय उपलब्ध नाही. म्हणजे आता आपण हिवरे बाजार वगैरे बघितलं त्यामध्ये की गरज आपलं साधारण सुद्धा घर आपल्या हाऊसहोल्ड बजेट सुद्धा बँकेमध्ये आपण आपल्या खर्चापेक्षा जास्त आपलं आवक कमी ठेवली तर कायम आपल्याकडे थोडा पैसा खेळता राहतो. तसंच हिवरे बाजार मध्ये सुद्धा की कायम उन्हाळ्यामध्ये सुद्धा पिण्याचं पाणी असतं. कापूस लावायचा असेल तर पहिलं पाणी हे ग्राउंड वॉटर मधूनच देता येतं. म्हणजे काय की उघड आपली पावसात उघड पडली तरी जे एक पाणी जास्त द्यायचं असेल त्याची सोय होते. म्हणजे थोडक्यात आवक आणि जावक ह्याच्यात आपण समतोल बांधला तर जे हे सगळे महागडी जी उपाय योजना आहेत म्हणजे शेततळ किंवा बोर किंवा 800 फूट खोल बोर याची गरज राहणार नाही. बरोबर. फार महत्वाचा म्हणजे सेन्सिटिव्ह मुद्दा होता आपण जो विचारलेला प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणखी एक असा एक प्रश्न आलेला आहे वेगळ्या प्रकारचा की आपण वर्षाचा दैनंदिन पाऊस विचारामध्ये घेतो प्रत्येक वर्षाचा पॅटर्न वेगळा असल्याने 5-6 वर्षाचे नियोजन 1 वर्षाच्या पावसाच्या माहितीवरून करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न एका आपल्या अधिकाऱ्याने विचारलेला आहे. बरोबर. हाही फार महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघितलं तर समजा आपण सरासरीनी आपण उपाय केला समजा ह्या वर्षी 50 mm म्हणजे आपण 50 mm एक दिवशी दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी समजा 1 ऑगस्टला 50 mm पाऊस पडला 2 ऑगस्टला 0 दुसऱ्या वर्षी 1 ऑगस्टला 0 पडला पण 2 ऑगस्टला 50 याची सरासरी घेतली तर 25 आणि 25 अशी येते. यानी 25 आणि 25 सरासरी म्हणजे खूप चांगला पाऊस. पण सरासरी घेताना जर ते जास्त स्प्रेड आउट झाला पाऊस तर ते रास्त नाही. त्यामुळे कुठल्या तरी एक वर्षी निवडून त्याची जी तो जो पाऊस ते पाऊस आहे ते घेऊन आपल्याला करायला हवं. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये मी सांगतो की जर आपल्याला म्हणजे मी उदाहरण एवढंच की सरासरी ऍव्हरेजिंग केलं तर पाऊस जास्त समान होतो आणि खरा वार्षिक पाऊस हा त्याच्यामध्ये उचढ उतार फार जास्त असतो. त्यामुळे कुठल्या तरी वर्षाचा अखंड वर्षाचा पाऊस घ्यायला हवा. आता ते वर्ष कुठलं निवडायचं हे आपल्या हातात आहे. जर आपण खराब वर्ष निवडलं तर आपलं आपला खर्च योजना जास्त म्हणजे आपल्याला जास्त कामं घ्यायला लागतील. चांगलं वर्ष निवडलं तर ते आपल्याला ते सरासरी जे वर्ष असतं त्याच्यापेक्षा वेगळं असेल. त्यामुळे वर्ष निवडणे कुठलं वर्ष निवडणं हे आपल्या हातात आहे. आणि आपल्या पुढे तर आपण जे चार्ट आहे वॉटर बॅलन्स चार्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी पहिला जो चार्ट आहे त्याच्यात 5 वर्षांमध्ये पाऊस आणि अपधाव याचा हे दिलेलं आहे व्हिज्युअल हे दिलेलं आहे. त्याच्यातून असं समजतो दरवर्षी पाऊस कसा होता आणि पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसा होता आणि त्या अनुषंगाने किती अपधाव झाला म्हणजे थोडक्यात आपला अपधाव कोणत्या रेंज मध्ये असतो कमीत कमी अपधाव किती आहे जास्ती जास्त किती झाला आणि मध्ये आपण कुठेतरी घेतला म्हणजे एक सामान्य वर्षामध्ये किती अपधाव मिळू शकेल त्या प्रकारचं नियोजन आपल्याला जलसंधारणासाठी करता येईल. बरोबर.
तर आणि हे नियोजन जे आपण सर करतो म्हणजे 5-6 वर्षाच्या नियोजन करायला 1 वर्षाचा पाऊस असं न म्हणता हे ऍव्हरेज पावसाच्या आधारे आपण साठवून किती करायची याचं नियोजन करतो आपण. बाकी पिकाचं नियोजन हे मात्र प्रत्येक वर्षी बदलत राहू शकतं. बरोबर. आणि पुन्हा की त्या कृषी सहाय्याला सोय दिलेली आहे की कोणी आपल्या कुठल्या कुठल्या गावांमध्ये म्हणतात की सर्कल जे आहे ते लांब आहे आणि खरं आमचा पाऊस हा दुसऱ्या याच्यावर अवलंबून आहे, तर ती सोय सुद्धा आपण करून दिलेली आहे की 5-5 वर्षी आपल्याला दिसतात. त्यामुळे ते काय अगदी कडक नियम असा नाहीये. जे गावासाठी जे बरोबर आहे तेच ते कृषी सहाय्याने करावं आणि त्याची सोय आपल्याला करून देता येईल. बरोबर. उत्तर आलेले आहेत ते डिस्कस करून घ्यावे. पोलिंगचे रिझल्ट आपल्या समोर आहे. आता या ठिकाणी पोल रिझल्ट आलेले आहे. कापूस पिकाची पावसानंतरची गरज किती असते? 269 उत्तर हे बरोबर आहे. 38% लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. परंतु याचा अर्थ मला म्हटल्याप्रमाणे की हा चार्ट म्हणजे काही मला म्हणायचे की पाठ होणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला ते गणित मांडता येणार नाही, शेतकऱ्यांपर्यंत बोलता येणार नाही. तर हे महत्वाचं आहे. दुसरा अभाव जे किती करायचा निवडायचा आपल्याला आहे, तर 50% निवडण्याचं नियोजन करावायचं आहे. हे उत्तर 66% लोकांनी दिलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना ती कन्सेप्ट समजलेली आहे. आपण म्हणूया एकूण पाऊस जो आहे ते पाणी जे आहे त्याचं उदाहरण आपण दिलं होतं की ते कसं मोजायचं आहे. त्याचे जे काही घटक आहेत 4 महत्वाचे, तर पिकाचं मिळालेलं पाणी, मातीचे ओलावा, भूजल आणि अभाव हे 4 मिळून पडलेला पाऊस होतो. आणि हे उत्तर 73% लोकांनी बरोबर दिलेलं आहे. आणि त्यामुळं आपण सर्वांना लक्षात यायला पाहिजे की 4 घटकांमध्ये पाऊस आपला विभाग जात असतो हे पुन्हा पुन्हा आपण जाणून घ्यावायचं आहे. जसं आता आपण म्हटलं की ताळेबंद हा दरवर्षी बदलतो हे महत्वाचं आहे. तो कायमस्वरूपी राहत नाही, तो दरवर्षी बदलतो असंही नाहीये, तर तो दरवर्षी बदलतो कारण आपण वर्षाचा पाऊस घेतो आणि पुन्हा ताळेबंद आपल्याला बदलू शकतो. नंतर रबी हंगामासाठी कोणते घटक विचारामध्ये घ्यावेत? सर्व घटक विचारामध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणजे पावसात पडलेला पाऊस किती आहे, मातीमधला ओलावा किती आहे आणि भूजल पातळी किती आहे. 90% लोकांनी हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण हे पोल या ठिकाणी संपवतो आहे. कोळेकर, आता जवळपास 3 तास झालेले आहे. बऱ्यापैकी आपण इश्यूज कव्हर केलेले आहे. सगळे प्रश्नांचे उत्तर आपल्याला आता ह्या वेळेमध्ये शक्य होणार नाही, पण जसं अगोदर सांगितलं की सगळे प्रश्न आमच्या समोर आहे आणि त्यांचे प्रश्न निहाय उत्तर तयार करून आपली वेबसाईट वर असतील. तर सगळे जे पार्टिसिपेंट्स आहे ते 2 दिवसानंतर वेबसाईट वर जेव्हा असतील त्याला आपण भेट द्या, बघू शकतात. आणि जसं मी अगोदर सांगितलं की आपण आता एक क्विज रन करणार आहोत, त्याच्यासाठी ईमेल वर इन्व्हिटेशन येईल. ते क्विज मध्ये पार्टिसिपेट व्हा आणि सर्टिफिकेट मिळवण्याची आपल्याला संधी आहे. त्याच्यासाठी पाहिजे तर हा वेबिनार ऑन डिमांड उपलब्ध आहे. पुन्हा आपल्याला जे काही शंका राहिले असतील तर ते शंका बघता येईल, निरसन करता येईल. तुमच्याकडचे डिस्ट्रिक्ट टीम आहे, त्याच्यामध्ये अनुभवी कर्मचारी आहे, अधिकारी आहे, SDO आहे, त्यांना आपण विचारू शकतो आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. आजच्या हा जो ट्रेनिंग आहे त्याचा उद्देश असा आहे की आपण जेव्हा कम्युनिटी समोर जाणार आहे, जेव्हा व्हिलेज कमिटीची बैठकाला आपण हा जाणार आहे, तर तुमच्याकडे पूर्ण तांत्रिक माहिती बरोबर पाहिजे. कशा पद्धतीने आपण कम्युनिटीला अप्रोच करायचा, कोणते इश्यूवर आपल्याला फोकस करायचा, हा आजची कार्यशाळेचा आणि ट्रेनिंगचा हेतू होता. आता मुख्य जो इश्यू आहे, मुख्य जे चॅलेंज आहे, तो आपल्याला लोकांसमोर जाऊन लोकांना ते पटवून देणे आणि हे एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आज आपण एखाद्या गावाचा ताळेबंद तयार केला आणि एक्सप्लेन केला आणि मग त्याच्या नंतर आपलं काम संपलं असं नव्हे, तर आपल्याला 2020 खरीफचे अगोदर आपण मीटिंग घेऊन लोकांना काही समजावून सांगितलं, त्यांना विनंती केली, तुमच्या पीक पद्धतीमध्ये अशा पद्धतीच्या बदल करण्याची गरज आहे. काही लोक ते ऐकतील, काही ऐकणार नाही. हे झाल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा आपण पाण्याचे ताळेबंद तयार करू आणि त्यांना सांगूया की बघा, मागच्या वर्षी आपण अशा प्रकारचा ताळेबंद काढला होता आणि पीक पद्धतीमध्ये असं नियोजन करा अशा प्रकारची सूचना केली होती. ते पूर्णपणे झालं नसल्यामुळे अजूनही आपण तुटीमध्ये आहो आणि त्याच्या आपले पिकांचे प्रोडक्टिव्हिटी परिणाम होतो. अशा प्रकारचा त्यांना आपण पटवून दिला तर पुढच्या वर्षी शक्य आहे की आणखीन लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. कारण हा जे प्रकल्प आहे, रेझिलियन्सचा प्रकल्प आहे. हे आपल्याला सात्विक कसं ठेवता येईल, शाश्वत पद्धतीने पाण्याचं नियोजन कसं करायचं,
त्याच्यासाठी हा प्रकल्प आहे. हे काही एक वेळची एक्सरसाइज नाही, म्हणून तुम्हाला एक आम्ही फार सोप्या पद्धतीने वॉटर बॅलन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍप तयार करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आज नियोजन आज त्याचं वॉटर बॅलन्स काढता येते, 6 महिन्यानंतर पुन्हा काढता येते, पुढच्या वर्षी पुन्हा काढता येते. आणि आपल्याला कम्युनिटी समोर गावासमोर जाण्यासाठी एक तांत्रिक बळ मिळतो की बघा अशा पद्धतीने जिथे जिथे नियोजन झाला, जिथे समजा जलसंधारणाचे काही नवीन कामं झाले त्याच्यामुळे आपल्याला काय परिणाम झाला, जिथे पीक पद्धतीमध्ये योग्य बदल केला गेला तिथे काय परिणाम झाला, जिथे जलसंधारणाचे नवीन काम होऊन लोकांनी मिसयूज केला आणि जास्त पाणी लागणारे पिकांचा वापर केला तर तिथं काय परिणाम झाला, हे आपल्याला त्यांना पटवून देता येईल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सगळ्यांची तांत्रिक कॅपॅसिटी वाढवावी, लोकांपर्यंत जाण्यासाठी तुमच्या कॉन्फिडन्स निर्माण व्हावे, हा आजच्या ट्रेनिंगचा हेतू होता. पीएमयूतील अधिकारी, IIT बॉम्बेचे सर्व टीम तुमचे तांत्रिक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहात. तर वेबसाईटवर तुम्ही वेळोवेळी भेटी द्या, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला योग्य माहिती मिळेल. आणि आवश्यकता असेल तर तुमचे वरिष्ठ अधिकारी फील्ड क्षेत्रीय स्तरावरचे असतील किंवा PMU मध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. तर जसं आता सांगितलं आपल्याला, तसं यानंतरचे 2-3 अनाउन्समेंट आहेत. एक म्हणजे आपल्या याच्या आधारे क्विज तयार करतोय आपण, ती क्विज ज्यांच्या ज्यांच्या ईमेल आय डी ज्यामध्ये अवेलेबल आहे त्या सगळ्यांना मेलवर जाईल. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ती एक संधी आहे, या ट्रेनिंग अटेंड केल्याबद्दल सर्टिफिकेट त्या क्विजच्या आधारे आपल्याला मिळेल. त्यात काही सोपे प्रश्न असतील ते सोडवायचे ते आपल्याला. नंतर दुसरी अनाउन्समेंट, हे आपला संपूर्ण व्हिडिओ याचा पूर्ण सेशनचा अवेलेबल करतोय, रेकॉर्ड व्हिडिओ अवेलेबल करतोय आपण. त्यासाठी आपणास लिंक दिलेली आहे, त्याच्यावर आपण जायचं आहे आणि तो व्हिडिओ आपला अवेलेबल ऑन डिमांड आपला अवेलेबल करतोय. शिवाय आपण आपल्या युट्यूब चॅनल पोखराचा आहे, त्या पोखरा युट्यूब चॅनलला आपले सर्व हे सेशन्स अवेलेबल असतील, तर त्यानुसार आपण सेशन वाईज आपण कधीही बघू शकता आणि माहिती आपण बघू शकता. चौथी अनाउन्समेंट म्हणजे आमचे सर्व प्रेझेंटेशन आज जे दाखवले आपल्याला, हे सर्व प्रेझेंटेशन्स आपल्या PDF मध्ये आपण सर्व ग्रुपवर आपण टाकतो आहे. ग्रुपवरून आपण आपल्या सर्वांच्या मोबाईलवर आपण ते सेव्ह करू शकता आणि पुन्हा आपण रेफर करू शकता. अशा प्रकारचे ह्या सर्व अनाउन्समेंट आपण करतो आहे. आज या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी, ई प्रशिक्षणासाठी म्हणून व्हर्च्युअली आणि सर्व ठिकाणी फिजिकली बसून लोकांनी मोठा या ठिकाणी सहयोग दिलेला आहे. आणि जवळपास आता संख्या आम्ही थोड्यावानं कळेल आम्हाला किती या ठिकाणी अटेंडन्स आपल्या झूम मध्ये होता आणि किती युट्यूब मध्ये होता. परंतु हजारो आपले सर्व कर्मचारी वर्ग स्टाफ यांनी राज्याच्या या जिल्ह्यातून आणि सर्व ठिकाणाहून हजेरी लावली, सेशन्स या ठिकाणी ऐकले पाहिले आणि त्यांचे प्रश्न विचारलेले आहेत. आम्हाला यापुढे चॅलेंज आता आहे की जवळपास या ठिकाणी इतके चांगले तांत्रिक प्रश्न आलेले आहेत आणि प्रथमतः आम्हाला दिसते की टेक्निकल क्वेश्चन्सची क्वालिटी फार चांगली दिसून आलेली आम्हाला इथं आणि त्याची उत्तर आम्ही निश्चित देऊ, ज्यामुळे आपला कृषी सहाय्यक आणि आपला समूह सहाय्यक हा प्रत्येक ठिकाणी जाईल त्यावेळेला अत्यंत आत्मविश्वासपूर्वक तो बोलेल की बरोबर आहे, आम्ही अशा प्रकारे नियोजन करतो आहे. इथून पुढचा हवामान बदल हा अत्यंत धोकादायक आहे आणि हा हवामान बदलामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी समस्या पाण्याची असणार आहे, त्यामुळे पाण्याच्या समस्येला तोंड देण्याकरता म्हणून आपली तयारी करणं हा आमचा याच्या मागचा हेतू आहे. केवळ एका ट्रेनिंग मधून हे होणार नाहीये, पुन्हा आपण वेगवेगळ्या विषयावर याची सलग विषयावर ट्रेनिंग घेत राहू. आपल्यापर्यंत आपण येऊ लॉकडाऊन झाल्यानंतर, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी ही टीम घेऊन येऊ आणि त्या ठिकाणी आपण चर्चा करायला बसू आणि मग आपण अशा प्रकारे खरीपाचं नियोजन, रब्बीचं नियोजन, जळसंधारण कामाचं नियोजन याच्यावर आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन घेऊया. आपण सर्वांचं या ठिकाणी मी अत्यंत हृदयपूर्वक धन्यवाद मानतो. आपण गेले 3 तास या प्रश्नासाठी वेळ दिला आणि त्यासाठी आपण सर्वांनी दिलेल्या वेळेबद्दल, श्रमाबद्दल आणि सर्वांच्या उपस्थितीबद्दल सर्वांचे धन्यवाद. PMU सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद. या ठिकाणी रस्ते सरांनी जशी संकल्पना मांडली आणि त्यांनी गेल्या महिनाभरामध्ये हे 3रा वेबिनार आपला आहे, अत्यंत टेक्नॉलॉजिकली चांगल्या प्रकारे ऍडव्हान्स अशा प्रकारचा वापर करून लॉकडाऊन मध्ये देखील आमचं कार्यालय हे अत्यंत ज्वलंत त्यांनी ठेवलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न मी करतो आहोत. तर त्यासाठी मी सरांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. मिलिंद सोनी सर आणि त्यांची टीम यांनी अत्यंत अथक परिश्रम करून हे ऍप तयार करण्यामध्ये 2 वर्ष आपण या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि त्याचं पूर्ण व्हॅल्युएशन चालू आहे. अजूनही आपण हंगामाने आहे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी काय जे आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न करताय, त्या टीमच्या या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. तसंच आमची फील्ड स्टाफ सर्व जमा झालेला, PMU चे सर्व माझे सहकारी अधिकारी आणि आपण सर्व जिल्हाधीश कृषी अधिकारी, SDO, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, समूह सहाय्यक, कृषी सहाय्यक, याशिवाय जे काही जॉईन झालेले आहे त्या सर्वांचे या ठिकाणी
मनपूर्वक धन्यवाद। या ठिकाणी प्रशिक्षण संपल्याचं मी जाहीर करतो। पुनः धन्यवाद। स्टे सेफ, स्टे होम, स्टे सेफ। या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणामार्फत सर्व अधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद।